की जय। सद्गुरु गुंडा महाराज की जय। सद्गुरु हरि महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ओम नमो परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदनेर्लक्ष्मीर्यस्य च वक्षसी अस्यास्ते हृदये संवित् तं नृसिंहमहं भजे। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आळन्दिवल्लभम् आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय सविज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीमद्भागवताच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतो आहोत। श्रीमद भागवत कथा ही मानवी जीवनाचं कल्याण करण्याकरता या पृथ्वीवर अवताराला आलेली आहे। ज्या ज्या कारणाने मानवी जीवनाचं उन्नयन होतं, संतांना भगवंताला अपेक्षित असणारं मानवी जीवन ज्या कारणाने जगता येतं, त्या सर्व कारणांचा उहापोह श्रीमद भागवताने केलेला आहे। भागवत श्रवण का करावं, भागवताची कथा आम्ही का ऐकावी, याच्याकरता आवश्यक असणाऱ्या काही कारणांचा विचार कालच्या सत्रामध्ये आपण करून आलेलो आहोत। भागवत कथा ही गोष्ट ऐकणं नाही आहे। भागवत कथा म्हणजे काहीतरी एक कथा आहे की ज्या कथेमधून आपलं मनोरंजन होणार आहे, अशी ती कथा नाही आहे। त्या कथेमधून आपलं जीवन घडणार आहे, ज्या कथेमधून आपल्याला भगवंताच्या चरणकमलाची प्राप्ती होणार आहे, ज्या कथेमधून आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताची साधुसंतांची कृपा संपादन करता येणार आहे, अशी कथा म्हणजे भागवत कथा आहे। या भागवत कथेचं श्रवण कोणकोणत्या कारणांनी केलं पाहिजे याची तात्विक चर्चा काल आपण करून आलो। भागवताच्या प्रत्यक्ष चिंतनाला आज आपल्याला प्रारंभ करायचा आहे। तो प्रारंभ करण्याच्या पूर्वी श्रीमद भागवत आपल्याशी जे संवाद साधतं, श्रीमद भागवत आपल्याबरोबर जे संवाद साधतं, त्या संवादाचा थोडासा विचार आणि भागवत आपल्याला ज्या पद्धतीनं बोलतं ज्या तत्वांचं प्रतिपादन भागवताने केलेलं आहे, त्या प्रतिपादनाची भागवताची शैली काय आहे, या संबंधातला थोडासा विचार आपल्याला आज करायचा आहे। सुरुवातीला थोडासा विचार त्या संबंधातला मी बोलून जातो। भागवत आपल्याबरोबर जे संवाद करतं, त्या संवादाची एक पद्धत आहे। आपल्याकडे
वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंतचं चिंतन जर आपण वाङ्मय संबंधानं करू तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडचं सगळं तात्विक वाङ्मय हे एका संवादातून प्रकट झालेलं आहे. वेदामध्ये सुद्धा गुरुशिष्य संवाद आपल्याला दिसून येतो. वेदामध्ये सुद्धा काही अशा पद्धतीच्या कथा दिसून येतात की त्या कथेमधून काही संवाद रूपानं तत्त्व मांडलं गेलेलं आहे. उपनिषदामधून आपण विचार केला तर तिथेही गुरुशिष्य संवाद दिसतो. कठोपनिषदाचा विचार केला तर यम नचिकेत्याचा संवाद दिसतो. याज्ञवल्क्य मैत्रेयीचा संवाद आपल्याला बृहदारण्यक उपनिषदामध्ये दिसतो. अशा पद्धतीच्या संवादातून हे तत्त्वज्ञान मांडत आपली संस्कृती पुढं आलेली आहे. त्याच्या पुढे जर आपण येऊन थोड्याशा स्मृतिग्रंथांचा विचार केला तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद दिसतो. इतिहासाचा विचार केला तर इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्णांचा महाभारतामध्ये कुणाबरोबर तरी संवाद दिसतो. रामायणामध्ये रामचंद्र प्रभूंचा लक्ष्मणाबरोबर, मारुती रायांबरोबर, सुग्रीवाबरोबर, सीतामातोश्रींबरोबर, कैकईबरोबर, दशरथाबरोबर अशा पद्धतीचा संवाद आपल्याला दिसून येतो. तत्त्वज्ञान हे नेहमी संवादाच्या भूमिकेतून मांडलं पाहिजे, त्या पद्धतीनं ते प्रकट झालं पाहिजे. संस्कृत साहित्यामध्ये एक शैली विचार नावाचा स्वतंत्र विचार आहे, त्याला शैली असंच म्हणतात. एखाद्या विचाराची मांडणी कोणत्या पद्धतीनं केली जाते त्याच्यामध्ये गौडीय शैली वेगळी असते, वैदर्भीय शैली वेगळी असते. संस्कृत साहित्याच्या जाणकारांना याची कल्पना आहे. अशा पद्धतीच्या शैलीतून प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याची एक शैली असते. प्रत्येक व्यक्ती एका पद्धतीनं बोलत राहतो. आता भागवत सांगणारे अनेक आहेत, कीर्तनं करणारे अनेक आहेत, व्याख्यानं देणारे अनेक आहेत, पण प्रत्येकाची विषय मांडण्याची पद्धत एकच असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. प्रत्येकाची त्या विषयाकडे बघण्याची दृष्टी जशी वेगळी असते तशी तशी त्या दृष्टीतून त्याला प्राप्त झालेला बोध समाजासमोर मांडण्याकरता त्यांनी स्वीकारलेली जी पद्धत असते ती सुद्धा स्वतंत्र असते. त्याला शैली विचार असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला स्टाईल असा शब्द आहे. त्या त्या पद्धतीनं त्या त्या शैलीनं ते प्रकट होत असतं. आमच्या आजोबा असं उदाहरण देत असत की 10 आचार्यांना जर तुम्ही रवा साखर तूप हे सगळ्या आचार्यांना जर समान दिलं तर प्रत्येक आचार्य त्याचा रव्याचा लाडूच करेल असं नाही. कुणी त्याच्या वड्या करेल, कुणी त्याचा लाडू करेल, कुणी त्याची जिलबी करेल, कुणी त्याच्यामध्ये खवा टाकून त्याचे गुलाबजाम करेल, कुणी आणखीन काही करेल. माझ्यासारखा एखादा आचारी असेल तर त्याच्यातलं ती साखर काढून टाकून तिखट मीठ घालून त्याचं उपीट करेल. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. जरी सगळ्यांना सांगावं लागलं गेलेलं तत्त्वज्ञान एकच असलं तरी त्या तत्त्वज्ञानाच्या प्रतिपादनाची आणि त्या तत्त्वज्ञानाच्या मांडणीची एक स्वतंत्र प्रत्येकाची शैली असते आणि त्या त्या शैलीनुसार तो ग्रंथ आपल्याबरोबर काही संवाद साधत असतो. जसं गीता आपल्याबरोबर बोलते, गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीनं जसं ज्ञानोबारांनी चिंतन करताना भगवंताच्या संबंधानं बोलताना असं सांगितलं की एक घास विसाठाई की जे असं भगवंताचं बोलणं आहे. आई जशी एखाद्या मुलाला भरवताना ताटलीतला दूध भात भरवायचा असेल तर त्या ताटलीतल्या दूध भाताचे दोन गोळे करते आणि त्याच्या तोंडात कोंबते असं कधी होत नसतं. त्याच्याकरता ती प्रत्येक वेळेला त्याचा वेगवेगळा घास करते. ते मूल एकदम सगळं अन्न खात नाही, मग त्याच्याकरता त्याला तिला वेगवेगळे घास करावे लागतात. एकच घास असतो पण तो 20 ठिकाणी वेगवेगळा विभागला जातो. हा चिऊचा घास आहे, हा काऊचा घास आहे, हा आमका घास आहे, हा तमका घास आहे, हा मामाचा घास आहे, हा मामीचा घास आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे घास ती आई करते. आश्चर्य याचंच असतं की हे सगळे घास बहुतेक माहेरचे असतात, सासरच्याचा घासच नसतो. कशामुळे असं होत असेल देव जाणे, पण चिऊ काऊ सुद्धा माहेरचे असतात. तिथं भूभू येतं ते सुद्धा माहेरचं येतं, मनीमाऊ येते ते सुद्धा माहेरची येते. सासरच्या कुणाचाही घासच नाही की त्याने आपल्या मुलाला भरवावं, नाही, सगळे माहेरचे घास. त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये ह्या मामीचा घास, कधी नणंदेचा घास ऐकलाय का तुम्ही? हा नणंदेचा घास असं कधीच होत नसतं. मामीचा घास, चिऊचा घास, काऊचा घास, इकडचा तिकडचा, मामाचा, अशा पद्धतीचे घास वेगवेगळे भरवते ती माता. तिला भरवायचं असतं एकच अन्न, पण वेगवेगळ्या पद्धतीनं ती भरवते. भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं समजावून सांगितलं. कधी प्रेमाने सांगितलं, कधी रागावून सांगितलं, कधी चिडून सांगितलं,
कधी तत्वज्ञ म्हणून सांगितलं, कधी एक समाजशास्त्रज्ञ म्हणून सांगितलं, कधी धर्मज्ञ म्हणून सांगितलं, वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंतांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर काही काही वेळेला चिडून भगवान अर्जुनाला बोलतात, क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्व उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तो त्यक्तोतिष्ठ परंतप. ही भगवंताची भाषा जर बघितली तर भगवान तिथं अर्जुनाला क्लैब्यम मास्मगम क्लीब म्हणतात. क्लीब, क्लीब शब्दाचा अर्थ आहे षंढ. तू षंढ आहेस अर्जुना, षंढासारखा वागतोस असं भगवान रागावून बोलतात. पण भागवताचा विचार केला तर भागवतामध्ये भगवान उद्धवाला रागावल्याचं वर्णन कुठे येत नाही. प्रत्येक ग्रंथाची एक स्वतंत्र शैली आहे, त्या त्या शैलीद्वारे तो ग्रंथ तुमच्या माझ्याबरोबर संवाद करत असतो. फक्त त्या संवादामध्ये सहभागी होणं आणि तो संवाद आत्मसात करणं हे आपल्या हातामध्ये असतं. तशी भागवताची सुद्धा एक शैली आहे. भागवतसुद्धा आपल्याला जे तत्वज्ञान सांगतं ते अशा वेगवेगळ्या पद्धतीतून सांगतं. भागवताचा या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर आपल्याला दोन पद्धतीनं विचार करता येतो. भागवताची एक रचनाशैली वेगळी आहे आणि भागवताची एक भाषाशैली वेगळी आहे. भागवताची भाषा वेगळी, भाषेची एक शैली आहे आणि तत्वज्ञान मांडण्याची, विचार मांडण्याचीही एक शैली आहे. आपण म्हटलं ना की अनेक वक्ते एकच विषय मांडत असले तर वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतात. एकाच मराठी भाषेत मांडत असले तरी त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आपल्याकडे भाषेच्याही वेगवेगळ्या शैली आहेत. मराठवातली भाषा लवकर ओळखू येते, विदर्भातली भाषा ओळखू येते, मालवणी कोकणी आपल्याला ओळखू येते. या भाषेची वेगवेगळी शैली आहे, वेगवेगळ्या पद्धती आहेत. तसं आपल्याकडे भागवताचं चिंतन करताना दोन पद्धतीनं आपल्याला विचार करता येतो. भागवताची एक स्वतंत्र भाषा शैली आहे आणि भागवताची एक स्वतंत्र रचना शैली आहे. दोन पद्धतीनं विचार करा. भाषाशैलीचा विचार करत असताना भागवताची जी भाषाशैली आहे, तर भागवत जरी संस्कृतामधून प्रकट झालेलं असलं तरीसुद्धा ती भाषा वापरताना सुद्धा कोणत्या अर्थाने वापरली गेली याचा थोडासा विचार आपल्याला करता येतो. वेदाचं चिंतन करत असताना आपल्याकडे साहित्याचा विचार करत असताना तीन पद्धतीच्या भाषेचा विचार आपल्याकडे केला गेला. विचार मांडत असताना तीन पद्धतीच्या भाषेचा विचार केला गेला. त्याच्यातली एक आहे समाधी भाषा, दुसरी आहे लौकिकी भाषा आणि तिसरी आहे परकीया भाषा. अशा तीन भाषेमधून आपल्याला संवाद साधलेला दिसून येतो. याच्यातली समाधी भाषा काय आहे, लौकिकी भाषा काय आहे, परकीया भाषा काय आहे, याचा विचार आपल्याला थोडथोडक्या शब्दामध्ये मी आपल्या समोर ठेवतो. काय असतं समाधी भाषा? म्हणजे अशी भाषा आहे, मी अगदी साध्या साध्या शब्दामध्ये सांगतो, त्याचं एखादं उदाहरण देतो आणि पुढे चलतो. समाधी भाषा काय आहे की ज्या भाषेला समोर कोणी ऐकणारा आहे किंवा नाही याची अपेक्षा नसते अशी भाषेला समाधी भाषा असं म्हणतात. की ज्या भाषेला कोणी ऐकणारा आहे का नाही, आपल्याला प्राप्त झालेल्या अनुभवाचा आपल्या अनुभवाची आपल्याकडून निर्माण होणारी उत्स्फूर्त शाब्दिक प्रतिक्रिया म्हणजे समाधी भाषा असते. एखादा अनुभव आपल्याला प्राप्त झाला आणि तो अनुभव प्राप्त झाल्यानंतर त्या अनुभवाचं रसग्रहण करून तो अनुभव समाजासमोर मांडायचा असेल तर तो कोणत्या पद्धतीनं मांडता येतो याचा विचार करून जर ते तत्वज्ञान किंवा तो विचार मांडता आला तर त्या मांडणीला धर्मशास्त्र किंवा भागवत फार महत्त्व देत नाही. कारण तिथं तुमच्या मनामध्ये काही विचार आला, तो विचार कोणत्या शब्दामधून मांडावा, कोणते शब्द निवडावेत, त्याच्यातल्या योग्य आणि उचित शब्दांची योजना कशी करावी, शब्दांची रूपं कशी बदलावीत, याचा विचार आपल्याला जर करावा लागत असेल तर ती समाधी भाषा नाही. समाधी भाषेमध्ये या कशाचाही विचार नसतो. त्याच्यामध्ये अलंकाराची योजना नसते, त्याच्यामध्ये दृष्टांत दिलेला नसतो, त्याच्यामध्ये ऐकणाऱ्याचं कल्याण व्हावं अशी भूमिका नसते. फक्त आपल्याला प्राप्त झालेल्या पारमार्थिक अनुभवावरची आपल्याकडून प्रकट होणारी उत्स्फूर्त शाब्दिक प्रतिक्रिया म्हणजे समाधी भाषा असते. ती भाषा प्रकट होताना आपली परवानगी घेऊन प्रकट होत नाही. मी जेव्हा एखादं वाक्य बोलतो तेव्हा ते वाक्य मला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा ते वाक्य आधी माझ्या मनामध्ये प्रकट होतं आणि मनात प्रकट झालेल्या वाक्याची मी योग्य पद्धतीनं रचना करतो. मग कर्ता कर्म क्रियापद कसं वापरायचं, वाक्य कुठून सुरू करायचं, कुठं संपवायचं, त्याच्यामध्ये कोणत्या शब्दांची योजना करायची, हे सगळं होत असताना ही प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा मी ते वाक्य उच्चारतो तेव्हा त्या वाक्याचा उच्चार माझ्या परवानगीने झालेला असतो. हां, आता असं बोलायचं आहे आपल्याला. माझ्या मनात जे आलं ते तसंच्या तसं प्रकट होत नाही, त्याचा आधी काहीतरी मनामध्ये त्याची योजना होते आणि मग परवानगी घेऊन ते वाक्य प्रकट होत असतं. याला समाधी भाषा म्हणत नाही.
समाधी भाषेमध्ये प्रकट होणारे शब्द आपल्या परवानगी विना प्रकट होतात. तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. माझी मज झाली अनावर वाचा, माझी वाचा मला अनावर झाली. त्याच्यामध्ये निश्चित असा अन्वय लागेलच, सांगता येत नाही प्रत्येकाला. जरी यदा कदाचित समाधी भाषेचं श्रवण करणारा कोणी तिथं उपस्थित असला तरी सुद्धा त्याला त्याने उच्चारलेला उच्चारणाऱ्याने उच्चारलेल्या वाक्याचा अन्वय लागेलच याची शाश्वती नसते. आणि अन्वय लागला नाही तर अर्थातच त्याला त्याचा अर्थही कळेल असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला आपण एखादं वाक्य ऐकतो, आपल्याला त्याचा अन्वय लागत नाही, अर्थही लागत नाही, कारण ते निर्माण झालेलं प्रकट झालेलं वाक्य त्या व्यक्तीपुरतं मर्यादित असतं, कुणी ऐकावं म्हणून त्याने ते उच्चारलेलं नसतं. त्यामुळे समाधी भाषेची लक्षणं सांगताना ही दोन लक्षणं प्रमुख म्हणून सांगितली गेली. त्याच्यातलं एक लक्षण असं आहे, तुम्ही चालू द्या तुमचं काही नाही, त्याच्यातलं एक लक्षण असं आहे की त्या समाधी भाषेमध्ये कधीही आपल्या परवानगीची अपेक्षा नसते. एक समाधी भाषेमध्ये ऐकणारा कुणीतरी आहे आणि त्याला ते समजलं पाहिजे अशी तळमळ नसल्यामुळे विशिष्ट अलंकाराची योजना नसते. दोन, मग दृष्टांत दिला गेला, मग काहीतरी तिथं उत्प्रेक्षा केली गेली, रूपक अलंकार वापरला गेला, अपनुती अलंकार वापरला गेला, असं काही नसतं. ते प्रकट झालं एवढंच आहे. ऐकणाऱ्याचं कल्याण व्हावं अपेक्षा नाही, ऐकणारा उपस्थित असावा अपेक्षा नाही, त्याला ते समजावं अपेक्षा नाही, फक्त ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रकट होते, त्याला समाधी भाषा असं म्हणतात. ती समाधी भाषा झाली. आपल्याकडून बऱ्याच वेळेला रस्त्याने जाताना एकदम ठेच लागली, आपल्या तोंडातून ऐग असे शब्द बाहेर पडतात, किंवा एखादा साप समोर दिसला, वाघ अचानक समोर आला, अरे बापरे असे शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात. ते आई ग कधी यावं आणि बापरे कधी यावं याचे नियम आहेत बरं. प्रत्येक वेळेला आईच तोंडातून बाहेर पडते असं नाही, प्रत्येक वेळेला बापरे असा बाप असाच शब्द येतो असं नाही. वाघ बघितला की बापच येतो आणि ठेच लागली की आईच येते, याच्या मागे काही भावनिक कारण मीमांसा असू शकेल, मला आत्ता ती करायची नाही. पण आई ग त्यावेळेला ठेच लागण्याचा आणि आई ग म्हणण्याचा अर्थार्थी काय संबंध आहे? काही संबंध नाही, ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. तसं तुकोबारांचे असे काही शब्द आहेत, असे काही अभंग आपल्याला दिसून येतात की ते समाधी भाषेतून प्रकट झाले. त्या अभंगामध्ये दृष्टांत नाही, त्या अभंगाचा अर्थ कुणाला कळावा अशी अपेक्षा नाही, त्यांना भगवत स्वरूपाचा जो अनुभव प्राप्त झाला तो अनुभव त्यांच्या मुखातून शब्दरूपानं प्रकट झाला एवढंच आहे. अशी काही अभंग आपल्याला दिसतात, ते अभंग कठीण वाटतात, तिथं दृष्टांताची योजना नसल्यामुळे तिथं आपल्याला काही कळत नाही. दृष्टांत अलंकाराची योजना केल्याशिवाय आम्हाला बऱ्याच वेळेला काही गोष्टींचा बोध होत नाही. तसं तुकोबारायांच्या काही अभंगामधून अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती आच्छादली तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेसी काय देऊ सुखा, अशा पद्धतीचे तुकोबारायांचे शब्द जर आम्हाला अनाकलनीय वाटत असतील तर ती तुकोबारायांची समाधी भाषा असं समजायला हरकत नाही. एक भाषा आहे समाधी भाषा, दुसरी भाषा आहे लौकिकी भाषा. मी भाषाशैली भागवताची काय आहे ती सांगतो. काही वेळेला लौकिकी भाषेमधून भागवत बोलतं, काही वेळेला समाधी भाषेमधून बोलतं. लौकिकी भाषा काय आहे? लौकिकी भाषा म्हणजे इतरांना बोध व्हावा याच उद्देशानं प्रकट झालेली भाषा जी आहे तिला लौकिकी भाषा म्हणतात. एखादे गुरु आपल्या शिष्याला तत्वमसी महावाक्य समजवून सांगतात, किंवा एखादे गुरु आपल्या शिष्याला काहीतरी तत्वज्ञानाचा बोध देतात, तो त्याला कळत नाही, पहिल्या प्रथम ऐकल्याबरोबर कळत नाही. मग ते गुरुजी त्याला सांगतात, अरे जसं व्यवहारामध्ये असं असं असतं तसं परमार्थातही असं समजलं पाहिजे. हा दृष्टांत त्याला दिला गेला. काही रूपक अलंकार केला जातो बऱ्याच वेळेला, काही वेळेला आणखीन काही अलंकाराची योजना केली जाते, अर्थालंकार असतात, शब्दालंकार असतात, त्या अलंकाराची योजना करून समोरच्याला ते पूर्णतः कळलं पाहिजे, त्याच्या आतमध्ये ते पूर्णतः उतरलं पाहिजे याची तळमळ अंतःकरणामध्ये बाळगून जेव्हा एखादी व्यक्ती बोलायला लागते तेव्हा त्या बोलण्याला त्या भाषेला आपल्याला लौकिकी भाषा असं म्हणता येतं. कारण तिथं कुणाला तरी हे कळावं अशी अपेक्षा आहे, कुणाला तरी हा बोध व्हावा अशी अपेक्षा आहे, त्या बोधातून त्याचं कल्याण व्हावं याची तळमळ आहे, आणि त्याला ते समजावं याच्याकरता त्याच्या परिभाषेमध्ये त्याला ते समजावून देणं असतं त्याला लौकिकी भाषा म्हणतात. तिथं तळमळ असते,
तिथं अलंकाराची योजना असते, तिथं गोष्टी सांगितल्या जातात, दृष्टांत दिले जातात, ही लौकिकी भाषा झाली. आणि तिसरी जी भाषा आहे त्या भाषेला परकीया भाषा असं म्हणतात. परकीया भाषा कशाकरता वापरली जाते? परकीया म्हणजे दुसरी कुठली तरी, जर्मन भाषेमध्ये बोलला, फ्रेंच भाषेमध्ये बोलला, त्याला परकीया भाषा म्हणा असा त्याचा अर्थ नाही. परकीया भाषा कशाकरता वापरली जाते? अन्य कुठल्या लोकाचं आपल्याला ज्ञान करून द्यायचं आहे. समजा आता आपण इथे आहोत, मृत्यूलोकात आहोत, आपल्याला वैकुंठ लोकाचा बोध करून द्यायचा, आपल्याला स्वर्ग लोकाचा बोध करून द्यायचा, आपल्याला पाताल लोकाचा बोध करून द्यायचा असेल, किंवा त्या लोकामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा बोध करून द्यायचा असेल, तर त्याच्याकरता ज्या भाषेची योजना केली जाते तिथल्या तिथल्या पारिभाषिक शब्दावलीतून ती भाषा वापरली जाते, त्याला परकीया भाषा असं म्हणतात. अशा पद्धतीनं तीन प्रकारच्या भाषेतून आपल्याला समजवून सांगितलं जातं. भागवताची सुद्धा हीच भाषा शैली आहे. भागवत सुद्धा काही वेळेला समाधी भाषेतून बोलतं. विद्यावतां भागवते परीक्षा असं जे म्हटलं जातं की विद्यावानांना सुद्धा बऱ्याच वेळेला भागवत कळत नाही असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला ते न कळण्याचं कारण हे आहे की ती भाषा भगवान शुकाचार्यांच्या मुखातून समाधी भाषा म्हणून प्रकट झाली, त्यामुळे ती सगळ्यांनाच कळेल असं नाही, ती फक्त शुकाचार्यांनाच कळेल, ती परीक्षितीला सुद्धा कळेल का नाही सांगता येणार नाही, अशी ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्यामुळे त्या भाषेला आपल्याला समाधी भाषा असं म्हणता येतं. ती समाधी भाषा आहे. आता ही समाधी भाषा काही वेळेला भागवतांनी वापरली, काही वेळेला लौकिकी भाषा वापरली, दृष्टांताची योजना करून भागवत काही वेळेला आपल्याशी बोलतं, आणि काही वेळेला भागवतांनी आपल्याला अन्य अन्य लोकातलं महत्त्व, लोकाचं महत्त्व, त्या त्या लोकातल्या सुखांचं वर्णन, त्या त्या लोकातल्या दुःखाचं वर्णन, आणि त्या त्या लोकामध्ये राहणाऱ्या व्यक्तिमत्वांची वर्णनं करून जी सांगितली ती भागवताची परकीया भाषा आहे असं आपल्याला म्हणता येतं. ही भागवताची एक भाषा शैली आहे. तुमच्या माझ्याबरोबर संवाद करताना भागवत या पद्धतीनं बोलतं, याच्यातली जी भाषा आम्हाला कळत नाही त्या भाषेची फार चिकित्सा करायला जाऊ नये, ती भाषा समाधी भाषा आहे असं समजावं. तेच तत्वज्ञान काही वेळेला संतांच्या मुखातून, शुकाचार्यांच्या मुखातून दृष्टांतपूर्वक जेव्हा बाहेर पडतं तेव्हा असं समजावं की आत्ता ते आपल्याला समजवून सांगण्याची त्यांची तळमळ आत्ता प्रकट झालेली आहे. आणि काही वेळेला परकीया भाषा आम्हाला सांगितली जाते ती दोन कारणांनी सांगितली जाते. एक तर आपल्या अंतःकरणामध्ये परलोकातल्या कोणत्या सुखदुःखाबद्दल मोह अथवा निंद्य भावना निर्माण होऊ नये, आणि त्या भावनेमुळे आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्याचा अभाव व्हावा अशी भागवताची इच्छा नाही, याच्याकरता ते आम्हाला स्वर्गातलंही वर्णन करून भागवत सांगेल, वैकुंठ लोकातलंही वर्णन करून सांगेल, अन्य अन्य लोकांमधलंही सांगेल, नाही नरकात गेल्यानंतर आपल्याला काय भोग भोगावे लागतील हेही सांगेल. कशाकरता सांगेल? विषयाच्या त्यागाची भावना आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी याच्याकरता परकीया भाषेचा विचार आपल्याला करावा लागतो. काय असतं हे लक्षात घ्या. समाधी भाषेचं फक्त श्रवण असतं. ऐका, समाधी भाषेच्या श्रवणाने आम्हाला तत्वबोध होण्याची शक्यता असते. लौकिकी भाषेच्या श्रवणाने तत्वबोध होण्याच्या अधिकाराची प्राप्ती होते, आणि परकीया भाषेने आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्याची निर्मिती होते. आमच्या ठिकाणी वैराग्य निर्माण व्हावं, तत्वबोधाकरता आम्ही उचित व्हावं, आणि तत्वबोध आम्हाला व्हावा याच्याकरता वेगवेगळ्या भाषेमध्ये भागवत आमच्याशी बोलतं. तो संवाद भागवतांनी केला त्याचा विचारही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं करायचाच आहे. ही भागवताची एक भाषा शैली झाली. दुसरी भागवताची रचना शैली म्हणून एक स्वतंत्र शैली आहे. भागवताची रचना केली गेली. कशी केली गेली? भागवत याकरता चार भागामध्ये विभागलं गेलं. बरं का? भागवत चार भागामध्ये विभागलं गेलं. कोणकोणत्या भागामध्ये विभागलं गेलं त्याचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. भागवत जे विभागलं गेलं ते भागवत चार भागामध्ये, एक घटनात्मक भाग आहे, दुसरा उपदेशात्मक भाग आहे, तिसरा स्तुत्यात्मक भाग आहे, आणि चौथा गीतात्मक भाग आहे. या चार भागामध्ये भागवत विभागलं गेलंय. हे कशाकरता विभागलं गेलं? एक लक्षात घ्या, कोणताही विभाग या जगतामध्ये जेव्हा जेव्हा केला जातो, या सृष्टीचं वैशिष्ट्य म्हणून मी आपल्याला सांगतो, आणि या वैशिष्ट्याची चिकित्सा भारतीय तत्वमीमांसेनी जेवढी केली तेवढी अन्यांनी केलेली नाही हेही आपण लक्षात घ्या. जिथं जिथं विभागाची रचना होते, हा विभाग, हा एक विभाग, हा एक विभाग, अशी विभागवार ज्या वेळेला रचना होते
त्यावेळेला आपल्याला तो विषय स्पष्ट व्हावा एवढ्या करताच विभाग केले जातात. विषयाची जाणीव स्पष्ट रूपाने यथार्थतेने व्हावी आणि त्या विभाग त्या त्या विषयाची जाणीवच व्हावी असं नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला समजून घेण्याची एक सोय व्हावी याच्याकरता म्हणून विभाग केले जातात. आता साधं उदाहरण आपण पहा, मी आपल्याला त्याचं उदाहरणही देऊन जातो ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने. आता आपण इथे या सभागृहामध्ये बसलेलो आहोत, आपण दोन विभाग केले की नाही, हा स्त्रियांचा विभाग आहे, हा पुरुषांचा विभाग आहे. हे विभाग का केले गेले हो, हे विभाग करण्याच्या मागचं कारण काय? काही नाही, काहीतरी एक विशिष्ट हेतू आहे, काही विशिष्ट व्यवस्था सिद्धीला जावी. बरं, स्त्री पुरुष एकत्रित बसले असते तर भागवत झालं नसतं काय? स्त्री पुरुष एकत्रित बसले असते तर ऐकणाऱ्याला भागवत कळलं नसतं काय? स्त्री पुरुष एकत्रित बसले असते काय काय फरक काय पडला असता? पण नाही, हा स्त्रियांचा विभाग, हा पुरुषांचा विभाग, इकडं पुरुषांनी बसा इकडं स्त्रियांनी बसा, हे विभाग कशाकरता केले गेले? एका सोयीकरता केले गेले, एक विशिष्ट व्यवस्था पूर्णत्वाला जावी. याच्यामध्ये ही व्यवस्था, हा विभाग करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये काही विशिष्ट हेतू असतात, ते हेतू सिद्धीला जावेत याच्याकरता विभाग असतात. आणि एकदा तो हेतू सिद्धीला गेला की त्या विभागाला काही अर्थ नसतो. शिस्त लागावी, सभागृह चांगलं दिसावं, काय जे असेल ते, स्त्रियांना बसायला जरा व्यवस्थित राहावं, पुरुष बाजूला बसला तर स्त्रीला कदाचित बसण्यामध्ये संकोच होईल, संकोचानं बसलेली स्त्री कदाचित श्रवण नीट करू शकणार नाही, एखादी स्त्री बाजूला बसली तर पुरुषाला कदाचित संकोच निर्माण होईल, त्या संकोचाने त्या पुरुषाचं श्रवण चांगल्या पद्धतीनं होणार नाही. स्त्री स्त्रीच्या बाजूला बसली मोकळ्या पद्धतीनं बसू शकेल, थोडी अडचण झाली तरी एकमेकींना त्या समजून घेऊ शकतात, प्रसंगी भांडूही शकतात. दोन पुरुष एकमेकांच्या बाजूला बसले, एकाच्या मांडीवर दुसरी मांडी आली, ठीक आहे ना, एवढं काही वाईट किंवा संकोच वाटत नाही. पण हे कुठपर्यंत आहे? कथा संपन्न होईपर्यंत. एवढंच आहे ना, एकदा कथा संपली की मग असं आहे का की स्त्रियांनी सुद्धा आपापलं एकटंच घरी जावं आणि पुरुषांनी सुद्धा वेगळेपणाने घरी जावं असं नाही. त्या पुरुषाची पत्नी बहीण मुलगी जर स्त्रीच्या विभागात बसली असेल तर घरी जाताना तिने तिला त्याने तिला बरोबर घेऊन जावं, तिथं एकत्रित येणं आहे की नाही. कोणताही विभाग एका विशिष्ट हेतूने बनवलेला असतो, तो हेतू सिद्ध झाला की मग त्या विभागांना काही अर्थ राहत नसतो. कोणताही भेद याच कारणाकरता निर्माण होतो. पाटीवरील अक्षरे जैसी पुसता येती करे हरपती भेदांतरे तयाची ये दृष्टी, हे जे ज्ञानोबाराय बोलतात ते त्याच अर्थाने 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी चिंतन केलंय. कोणताही विभाग केला जातो तो आम्हाला समजावं म्हणून, आमच्या जीवनातल्या दोषांचं आम्हाला दर्शन व्हावं याच्याकरता विभाग करण्याची पद्धत आहे. ज्ञानोबारांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना एक शब्द वापरलाय 10व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये, नमो विशद बोध विदग्धा असा शब्द आहे. विशद बोध विदग्ध असा शब्द आहे. विदग्ध या शब्दाचा अर्थ आहे चतुर. बोधाचं विशदीकरण करण्यामध्ये आपण चतुर आहात असं ज्ञानोबार आपल्या सद्गुरूंना म्हणतात. विशदीकरण शब्द धातू आहे, त्याच्यामध्ये विशद शब्दामध्ये शब्द धातू आहे. हा धातू कुठल्या अर्थाने चालतो, वी उपसर्ग त्याला का लागला वगैरे सोडून द्या. विस्तार करणे, विस्तार, कुठलाही विस्तार, कुठलाही विभाग, कुठल्याही पद्धतीनं वेगवेगळेपण करणं हे कशाकरता असतं? आपल्याला नीट समजावं म्हणून. मी उदाहरण देतो आपल्याला, हां, विशद करणं म्हणजे विस्तार करणं, विस्तार करणं म्हणजे वेगवेगळं करणं. हे का करावं लागतं आम्हाला नीट कळावं. मी उदाहरण देतो आपल्याला, साधं उदाहरण आहे. बायका घरामध्ये तांदूळ निवडतात, तांदूळ निवडतात, म्हणजे पूर्वी तरी निवडत होते, सध्याचं माहीत नाही. आता निवडलेलेच घरी येत असतील तर आपण काय करणार, बायका तांदूळ निवडतात. तांदूळ निवडण्याची काय प्रक्रिया आहे हो? काय प्रक्रिया आहे? एका परातीमध्ये एका ताटामध्ये तांदूळ घेतात, अर्ध्या भागामध्ये तांदूळ असतात, उरलेला अर्धा भाग रिकामा असतो. ती स्त्री काय करते, ती गृहिणी थोडेसे तांदूळ घेते आणि त्याला असं पुढे ढकलून देते. ढकलून दिल्यामुळे होतं काय, ते तांदूळ असे पसरतात. पसरले की काय होतं, जे एकत्र असलेले तांदूळ असतात त्यांचा विभाग होतो, ते वेगवेगळे होतात. वेगवेगळे झाले की काय होतं, त्याच्यामध्ये जर खडा लपलेला असेल तर तो लगेच लक्षात येतो. कोणताही विभाग हा दोष दर्शनाकरता आणि दोष निवृत्तीकरता असतो याचा विचार करून जर भागवताचे विभाग का केले गेले याचा विचार जर आपल्याला करता आला तर त्याच्यामधून हे सूचित करायचं आहे की उपदेशात्मक विभाग का केला गेला,
स्तुत्यात्मक विभाग का केला गेला, घटनात्मक विभाग का केले गेले, हे विभाग एवढ्याच करता केले गेले की भागवतामध्ये गुह्य रूपानं लपलेलं जे श्रीकृष्ण नावाचं तत्व आहे ते तत्व लवकर उघडं व्हावं, ते तत्व लवकर आम्हाला आत्मसात करता यावं, त्याच्याने आम्हाला लवकर कळावं, विभाग केला की लवकर कळतं या दृष्टीने हे विभाग केले गेले। भागवत चार विभागामध्ये विभागलं गेलं। कोणकोणत्या? एक घटना विभागामध्ये, एक घटनात्मक भागवत आहे, दुसरं उपदेशात्मक भागवत आहे, तिसरं स्तुत्यात्मक भागवत आहे आणि चौथं जे भागवत आहे ते गीतात्मक भागवत आहे। या चारही विभागाबद्दल थोडं बोलत जातो, कारण भागवताची रचना करताना एका विशिष्ट भूमिकेतून झालेली आहे, विशिष्ट विचारानं झालेली आहे। काहीतरी बोलायचं म्हणून सुरू झालं आणि कुठंतरी संपवायचं म्हणून संपवलं असं भागवतामध्ये आपल्याला घडलेलं दिसत नाही, कारण भागवतामध्ये उपक्रम उपसंहाराचं ऐक्य आहे, भागवतामध्ये काही उपपत्ती दिल्या आहेत, भागवतामध्ये काही अर्थ लपलेला आहे, भागवतामध्ये काही अभ्यास आहे, काही गोष्टी पुन्हा 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 आपल्याला सांगितलेल्या आहेत। त्यामुळे ग्रंथाची रचना एका विशिष्ट पद्धतीनं साचेबद्ध रूपानं आपल्यासमोर प्रकट झालेली आहे। उगीच काहीतरी सांगायला सुरुवात केली आणि कुठंतरी ते संपलं। दोन मित्र रस्त्याने गप्पा मारत निघाले, काहीतरी बोलायचं होतं म्हणून यांनी काहीतरी सांगायला सुरुवात केली आणि ते प्रकरण कुठंतरी जाऊन कुठंतरी संपलं असं ते नाही आहे, त्याच्या मागे काही विचार आहे। याच्याकरता हा विभाग लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। भागवत चार प्रकारामध्ये विभागलं गेलं। एक भागवत आणि काही घटना आपल्याला सांगितल्या, काही घटना सांगितल्या। या घटना जे घटनात्मक भागवत आहे त्या दोन प्रकारानं आपल्या समोर आल्या आहेत। काही वेळेला भागवत भगवंताच्या लीला घटना म्हणून आमच्या समोर ठेवतं आणि काही वेळेला भागवताने सर्वसाधारण घटना सर्वसाधारण प्रसंग आपल्या समोर मांडलेले आहेत। भगवंताच्या लीला, भगवंतानी मडकी फोडली, भगवंतानी लोणी चोरलं, भगवंतानी असं केलं, भगवंतानी तसं केलं, भगवान एका गोपिकेच्या घरामध्ये शिरले, तिथं भगवंतानी तिच्या वेणीची आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची गाठ बांधली वगैरे, या घटना ज्या भागवतानी सांगितल्या आहेत त्या भगवत लीला म्हणून आमच्या समोर येतात। आणि काही वेळेला भागवतानी काही घटना या सर्वसाधारण चरित्राच्या रूपानं आपल्या समोर मांडल्या आहेत। मग त्याच्यामध्ये प्रल्हादाचं चरित्र येईल, त्याच्यामध्ये ध्रुव बाळाचं चरित्र येईल, त्याच्यामध्ये कपिल देवहूतीचा संवाद येईल, त्या दोघांमध्ये काय झालं ते येईल, कधी दिती आणि कश्यप या दोघांमधलं काही घटना सांगितली जाईल, काही वेळेला आणखीन पुढे सप्तमस्कंधामध्ये आणखीन काही घटना येतील, अष्टमस्कंधामध्ये आणखीन काही घटना येतील, नवमस्कंधामध्ये अनेक राजांची चरित्र येतील। ही सगळी चरित्र, या सगळ्या घटना हे सर्वसाधारण चरित्र म्हणून आपल्या समोर आली आहेत। आणि हे सर्वसाधारण चरित्र जेव्हा आपल्या समोर येतं भागवतामध्ये तेव्हा ते तीन कारणाने प्रकट होतं असं भागवताचं चिंतन आहे। काही वेळेला ते चरित्र इतिहास म्हणून येतं, काही वेळेला ते चरित्र भविष्य म्हणून येतं आणि काही वेळेला ते चरित्र उपाख्यान रूपानं आपल्यासमोर प्रकट होतं। ही भागवताची रचना आहे। बरं, मी अजून भागवतामध्ये प्रवेश झालेला नाही आहे। भागवताची रचना पद्धती काय आहे, त्याचा आराखडा कसा मांडला गेला आहे, त्याचं प्रारूप काय आहे, याचा विचार मी फक्त आपल्यासमोर मांडतोय। कारण काय होतं, बऱ्याच वेळेला संस्कृतामध्ये सुभाषित आहे, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते, असं एक सुभाषित आहे। अतिपरिचयात अवज्ञा होते बऱ्याच वेळेला, की आपल्या अगदी परिचित नित्यनेमाने घरात येणारा मनुष्य कितीही चांगला असला आणि किती मोठा असला तरी आपल्याकडून नित्य संबंध असल्यामुळे त्याची अवज्ञा होते, त्याच्या मोठेपणाला आपण तिरोहित करतो, झाकून टाकतो। बऱ्याच वेळेला असेल बाहेर मोठा पण आमच्या घरातला माणूस आहे, मग बाहेर त्याला खूप मान असला तरी घरातला आहे म्हणल्यानंतर त्याला सांगतात जा रे जरा किराणा दुकानातून 1-5 किलो साखर घेऊन ये। अरे बाहेर त्याच्या हाताखाली नोकर आहेत, तो कलेक्टर आहे, पण तो आपण म्हणतो नाही कलेक्टर असेल पण माझा मित्र आहे, नित्य उठबसमधला आहे, म्हणतो की नाही आपण। अतिपरिचयात अवज्ञा कशामुळे होते, संतत गमनात अनादरो भवती, नित्य संबंध आला, नित्य एखाद्याकडे आपण जायला लागलो की आपला अनादर होतो। कशा पद्धतीनं होतो, मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते, हे त्याच्याकरता दिलेलं उदाहरण आहे। किंवा लोके प्रयागवासी कूपे स्नानम समाचरेत, हे त्याला दिलेलं दुसरं उदाहरण आहे। की काय होतं, त्रिवेणी संगमावर स्नान करायला जायचं म्हणून इथून लोक तयार होतात, रात्रभराचा दिवसभराचा रेल्वेचा प्रवास आटोपून कसे तरी प्रयाग क्षेत्रामध्ये पोचतात आणि तिथल्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून
आपलं जीवन कृतार्थ झालं, आता आपल्याला पुण्य संपादन करता आलं याचं समाधान प्राप्त करून घेतात. इथून तिथपर्यंत एवढे कष्ट घेऊन एखादा मनुष्य भाविक जातो आणि तिथ समाधान प्राप्त करून घेतो, कुठे प्रयागला जातो, पण प्रयाग क्षेत्रामध्ये राहणारा मनुष्य कधी त्रिवेणी संगमावर स्नानाला जात नाही, तो घरच्या विहिरीवरच स्नान करतो. का करतो? त्याला विचारला, लोक इतक्या लांबून येतात, तुम्ही इथं राहून का जात नाही? पण तो कुठं पळून जाणार आहे, आपलंच आहे, जाऊ कधीतरी पुन्हा. संतत गमनात अनादरो भवती, त्याचा अनादर होतो. तसं भागवताच्या बाबतीत, पसायदानाच्या बाबतीत, हरिपाठाच्या बाबतीत नित्य 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 त्या कथा होत असल्यामुळे, नित्य हरिपाठ नित्य पसायदान म्हणत असल्यामुळे त्याच्या अर्थाकडे आपण कधी लक्ष देत नाही, त्याचा अनादर होतो बऱ्याच वेळेला. भागवत म्हणजे काय? जाऊन बसायचं, ऐकायचं, काहीतरी गोष्टी सांगितल्या जातात, कृष्णाचं चरित्र सांगितलं जातं, प्रल्हादाची कथा सांगितली जाते, हिरण्यकश्यपू कसा त्रास देतो हे सांगितलं जातं. सावत्र आईनं केवळ वडिलांच्या मांडीवरून उतरवल्यामुळे ध्रुव बाळाला कसा त्रास झाला आणि त्यांनी काय तप केलं एवढं सांगितलं जातं, एवढंच भागवत नाही आहे ना. समुद्र मंथन होतं, त्याच्यातून कौस्तुभमणी काय बाहेर पडतो, त्याच्यातून कामधेनू काय बाहेर पडते, त्याच्यातून अमृत काय बाहेर पडतं, हलाहल विष काय बाहेर पडतं, मग ते देव आणि असुर कसे आपापसात वाटून घेतात, मग ते अमृत गेल्यानंतर भगवंताला कसं मोहिनी रूप, एवढंच भागवत नाही आहे ना. हे जे समुद्र मंथन आहे हे देवदानवांमध्ये झालं ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याच्यामधून काय सांगायचं आहे ह्यालाही काही महत्व आहे ना. त्यामुळे भागवताने पहिल्यांदा ही रचना कशी केली याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. म्हणून जी साधारण चरित्र आहेत ती काही वेळेला इतिहास रूपाने आली आहे. तो इतिहास का सांगितला जातो? आपल्याकडे इतिहासाला एक महत्व आहे. आपल्याला काय झालं आहे, इतिहास म्हणलं की शिवाजी महाराज असं आम्हाला कळलंय. शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला इतिहासामध्ये शिकवलं गेलं. कशा करता इतिहास या शब्दाचा अर्थ काय, इतिहासा काय, त्याचा अर्थ काय होतो काय, इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेली घटना, एवढा अर्थ इतिहासाला अभिप्रेत नाही हे लक्षात घ्या. इतिहासाला दोन गोष्टी लागत असतात. एखाद्या घटनेचा इतिहास व्हायचा असेल तर त्याला दोन गोष्टी लागतात. ऐका, इतिहासामध्ये भूतकाल असतो पण प्रत्येक भूतकाल इतिहास होत नसतो हे लक्षात घ्या. इतिहासामध्ये भूतकालाची अपेक्षा आहेच आहे, त्याच्याशिवाय इतिहास होतच नाही, पण प्रत्येक भूतकाल हा इतिहास नाही आहे. काय लागतं इतिहासाला? घटना घडून गेलेली असावी लागते एक, आणि घडून गेलेल्या घटनेचा कुणीतरी नोंद केलेली असावी लागते तर त्याला इतिहास म्हणतात. ज्या घटनेची नोंद नाही त्याला इतिहास म्हटलं गेलं नाही. आपण इतिहासाचे मूळ ग्रंथ काढून बघा, इतिहास शब्दाचा अर्थ असा केला जातो, घटना घडलेली असावी आणि त्या घटनेची कुठेतरी नोंद असावी. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले हा इतिहास आहे, कारण त्याची नोंद आहे. आम्हाला शिवाजी महाराजांचं जेवढं चरित्र माहिती आहे तेवढेच शिवाजी महाराज आहेत का? नाही, त्याच्यापेक्षा खूप व्यापक आहेत. त्याच्यापेक्षा एक मोठा आयाम त्यांच्या चरित्राला आहे. त्याच्यापेक्षा अनेक मोठी मोठी शौर्य त्यांनी गाजवलेली आहेत. पण जेवढं शौर्य त्यांनी गाजवलं आणि त्या शौर्याची जिथे नोंद झाली तोच इतिहास आमच्यासमोर प्रकट झाला. याचा अर्थ त्या काळाच्या ओघामध्ये, त्या भूतकाळामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या आहेत पण त्याची नोंद नसल्यामुळे आम्हाला त्याला इतिहास रूपत्व देता येत नाही. इतिहास कशाकरता सांगितला जातो, कशाकरता सांगायचा इतिहास? भागवतामध्ये अनेक इतिहास सांगितले गेले. कशाकरता सांगितले गेले? दोन कारणं त्याच्याकरता भागवताने दिली आहेत. हे भागवताच्या टीकेमध्ये प्रकट झालेलं चिंतन आहे. दोन कारण आहेत. हे सुरुवातीला तुम्हाला हे प्रारूप ऐकताना कंटाळा येईल, पण जेव्हा जेव्हा ती त्या त्या घटना आपल्या समोर येतील तेव्हा याचं महत्त्व आपल्याला स्पष्ट होईल. कशाकरता सांगितला गेला इतिहास? काही घटनांचा उपक्रम करण्याकरता किंवा काही घटनांचा उपसंहार करण्याकरता काही वेळेला इतिहास सांगितला जातो. काही घटनांचा उपक्रम करा म्हणजे काय आहे, की कुणीतरी प्रश्न विचारतो, शौनक सुतांना प्रश्न विचारतात किंवा परीक्षित राजा शुकाचार्यांना प्रश्न विचारतो की हे असं कसं म्हणल्यानंतर एकदम शुकाचार्य हे असं आहे असं सांगत नाही. मग भगवान शुकाचार्य त्याला सांगतात, परीक्षिती हाच प्रश्न मागे उद्धवाने एकदा भगवंताला विचारला होता, ती कथा मी तुला सांगतो, असं म्हणून मग तो इतिहास सांगितला जातो. कशाकरता सांगितला गेला? एका विशिष्ट विषयाचा उपक्रम, त्याचा प्रारंभ करण्याकरता काही वेळेला इतिहास सांगावा लागतो.
आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात की नाही, की आपण वडिलांना विचारतो की बाबा असं कसं, तुम्ही असं कसं एकदम हो म्हणालात, आमच्या वाटण्या होताना तुम्ही असं कसं म्हणालात, हे असं कसं झालं, असं म्हटलं की वडील एकदम सांगत नाहीत असं झालं तसं झालं म्हणून. ते म्हणतात काय झालं, मागे एकदा आमच्या वडिलांचे मित्र आमच्या घरी आले होते. ते घटना सांगायला सुरुवात करतात, तो इतिहास सांगायला ते सुरुवात करतात. आमच्या वडिलांचे एक चुलते होते, त्या चुलत्यांचे एक मित्र होते, ते मित्र आमच्या चुलत्यांच्या किंवा आमच्या वडिलांच्या वडिलांकडे आजोबांकडे आले आणि त्या मित्रांनी आमच्या आजोबांना असं सांगितलं की आमकी आमकी जागा तुम्ही घेऊन ठेवा, त्याच्याकरता मी तुम्हाला पैसे नसतील तर पैसे देतो. तेव्हा मग ती जागा घेऊन ठेवलेली आहे, ती जागा काही त्यांच्या एकट्याच्या मालकीची नाही. हा इतिहास का सांगितला गेला, की ही घटना का घडली त्याचा उपक्रम करण्याकरता हा इतिहास सांगितला गेला. बऱ्याच वेळेला असं घडतं की नाही, की आपल्याला विचारलेला प्रश्न वेगळा असतो आणि आपण कुठून तरी मागून एका विशिष्ट घटनेचा आरंभ करून ती घटना सांगत राहतो. म्हणजे कुठल्या तरी एखाद्या विवक्षित प्रश्नाचा विचार करण्याकरता जेव्हा काहीतरी उपक्रम करावा लागतो तेव्हा तो उपक्रम करण्याकरता म्हणून इतिहास सांगावा लागतो. तो इतिहास का सांगितला गेला याच्या मागे काही कारण आहेत, आपण चिंतन करून पहा. मी आपल्याला अनेक घटना अशा सांगेन की अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा केला, हे म्हणलं की पोटामध्ये त्यांनी वाघ नखं घुसवली आणि त्याचा कोथळा बाहेर काढला आणि मग मारून टाकलं, एवढं एक उत्तर चालत नाही. मग ते आदिलशाहीमध्ये ते काय झालं, विडा उचलायला कोणीच कसं पुढं आलं नाही, ते तिथून सुरू होतं, घटना तिथून सुरू होते. तो इतिहास सांगायचं कारण काय आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं ही घटना सांगण्याकरता तो उपक्रम करावा लागतो आणि त्या उपक्रमाकरता हा इतिहास सांगणं महत्त्वाचं असतं. म्हणून इतिहासाचं सांगणं हे उपक्रमाकरता असतं किंवा उपसंहाराकरता असतं. द्वादश स्कंधामध्ये आपल्याला आता पुढे येणारच आहे, द्वादश स्कंधामध्ये वेगवेगळी चरित्र पुन्हा पुन्हा आली, काही घटना पुन्हा पुन्हा सांगितल्या गेल्या, सगळ्या अध्यायांचा एक गोषवारा सांगितला गेला. कशाकरता या इतिहास पुन्हा सांगितला, उपसंहार करण्याकरता इतिहास सांगितला जातो तो या कारणाकरता. काही वेळेला इतिहास सांगितला जातो तो स्तुती करण्याकरता सांगितला जातो. इतिहास कशा करता, स्तुती करता. प्रथम स्कंधामध्ये भीष्माचार्यांचं जे चरित्र आलं भागवताच्या पहिल्याच स्कंधामध्ये भीष्माचार्यांचं चरित्र आलं, कशाकरता सांगितलं गेलं, काही हेतू नाही, भीष्माचार्यांची स्तुती करावी, एवढाच त्या घटनेच्या मागे त्या इतिहासाचा मागचा हेतू आहे. वेगवेगळ्या कारणाने काही वेळेला हे कशाकरता सांगतो, साधारण चरित्र या तीन विभागामध्ये विभागलं गेलं, इतिहास, भविष्य आणि उपाख्यान. काही वेळेला भविष्य, भागवतामध्ये काही वेळेला भविष्य सांगितलं गेलं, भविष्य सांगितलं गेलं म्हणजे तुमचं काय होईल, तुम्हाला कधी लॉटरी लागेल, तुम्हाला मुलगा कधी होईल, तुमच्या धंद्याचं दिवाळं कधी निघेल, हे नाही सांगितलं गेलं. भविष्य सांगणं म्हणजे काय, एखादा योगी ज्याला पुढचं दिसतं, जो द्रष्टा असतो, एखाद्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक, तो हात बघतो, कुंडली बघतो, त्याच्यावरून त्याची काही अनुमानं ठरलेली असतात त्या शास्त्राच्या दृष्टीनं, त्या अनुमानावरून तो काही अनुमानं आपल्या बुद्धीनं करतो आणि आपल्या बुद्धीनं केलेल्या अनुमानावरून तो काहीतरी भाकीत वर्तवत असतो. भागवतामध्ये कली अवताराचं वर्णन आलं. हे काय झाला का कली अवतार, नाही, पण हे वर्णन का आलं, भविष्य म्हणून आलं, भविष्य म्हणून आलं. अहो एखादा सामान्य, मी थोडासा शब्द साधा वापरतो, एखादा सामान्य ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक किंवा एखादा योगी, त्याला जर पुढचं कळतं असं आपल्याला वाटतं तर इथं तर रचना करणारे व्यास महर्षी आहेत ना. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, आपण व्यासांचं वर्णन करताना विशाल बुद्धीचे असं म्हणतो. व्यासांना अवगत नाही अशी कला या पृथ्वीवर नाही असं व्यासांचं महत्त्व सांगितलं जातं. मग जर एखाद्या साध्या 4 वर्षाचा 2 वर्षाच्या एखाद्या वर्षाच्या अभ्यासानं मनुष्याला आपण ज्योतिषी झाल्यासारखं वाटतं, इथं तर व्यास महर्षी सर्वज्ञ आहेत, त्यांना पुढचं कळणार नाही का, त्यांना कळणार नाही कली अवतार कधी होईल, कसा होईल, केव्हा होईल, तेही त्यांनी सांगितलं. आणि काही साधारण चरित्र आली ती उपाख्यानं म्हणून आली. चतुर्थ स्कंधामध्ये आलेलं पुरंजनाचं उपाख्यान किंवा पंचम स्कंधामध्ये आलेलं भवाटवी उपाख्यान हे कशाकरता सांगितलं गेलं. उपाख्यान ही एक पद्धत आहे आपल्याकडे. आख्यान आपल्याला माहिती आहे, आख्यान म्हणजे काय हेही आपल्याला माहिती आहे. जुने आता वारकरी कीर्तनामध्ये ते नसतं, पण जुन्या हरिदासी कीर्तनामध्ये आख्यान लावलं जातं. ते लोक विचारत असेल, बुवा आज कोणतं आख्यान लावणार तुम्ही, मग तो सांगायचा आज सुभद्रा हरण,
मग तो सांगायचा आज अमक अमक, आज कीचक वधाचं आख्यान लावणार, आज हे आख्यान, आज ते आख्यान, आज भीष्मवधाचं आख्यान लावणार. हे आख्यानं आपल्याला माहिती आहेत. त्या आख्यानामध्ये आत अंतर्गत येणारं एक आख्यान असतं जे मुख्य आख्यानाला सहाय्यकारी ठरतं पण मुख्य आख्यानाचं तत्व प्रतिपादित करत नाही, त्याला उपाख्यान म्हटलं जातं. उपाख्यान काय आहे? आपल्याकडे उपाख्यानाची एक व्याख्या आहे. हे खरं तर फार विस्तारानं सांगण्यात तात्पर्य नाही, पण जाता जाता म्हणून हे फक्त उल्लेख करून जातो. उपाख्यान सांगितलं जातं ते बऱ्याच वेळेला रूपक नावाच्या अलंकारातून येतं. उपाख्यान काय आहे? रूपक अलंकारातून ते सांगितलं जातं. एक गोष्ट सांगितली जाते, ती गोष्ट सांगितल्यानंतर एक असा असं आहे बाबा, आपण आता नेहमी पंचतंत्रातल्या गोष्टी सांगतो. एक आहे अमुक आहे, एक तमुक आहे, एक सिंह आहे, एक ससा आहे. त्या सिंहाने त्या नगरामध्ये त्याच्या जंगलामध्ये जाहीर केलं राज्यामध्ये की एकाने रोज येऊन माझी शिकार व्हावी. मग रोज एक प्राणी जायला लागला, मग सिंह त्या सश्याची वेळ आली वगैरे वगैरे आपण सांगतो. ही कथा सांगितली जाते. ही कथा सांगितली गेल्यानंतर ती कथा ऐकणाऱ्यांना पटते, त्याला ते ग्रहण होतं. ती कथा सांगणं हा हेतू नसतो, मग त्या कथामधल्या घटना आणि त्या कथांमधली व्यक्तिमत्व याचं वेगळ्या रूपाने वर्णन केलं जातं. मग तिथला सिंह कोण आहे, मग तिथला ससा कोण आहे, तो ससा त्या सिंहाला विहिरीमधलं स्वतःचं प्रतिबिंब दाखवून त्या विहिरीमध्ये उडी मारायला लावतो. याच्यातून सिंह कोण आहे, ससा कोण आहे आणि सशाने त्या सिंहाचा नायनाट कसा केला, याच्याकरता त्यांनी कोणती युक्ती वापरली, बुद्धिर्यस्य बलम तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलम, हे पंचतंत्रांनी त्या प्रसंगामध्ये का सांगितलं, याचा विचार केल्यावर मग आपल्याला कळतं की तिथला सिंह म्हणजे इथला राजा आहे, तिथला ससा म्हणजे इथले आपण आहोत. मग आपल्याजवळ जर बुद्धी नसेल तर आपण विनाकारण मरू. मग हे त्याचे अर्थ सांगितले जातात, मग त्या अर्थाने आपले डोळे उघडले जातात. याच्याकरता रूपक अलंकाराची योजना करावी लागत असते. तद रूपकम अभेदोय उपमान उपमेययो हो, हे रूपकाचं लक्षण काव्य प्रकाशाने आपल्याला सांगितलं की उपमान आणि उपमेयाचं ऐक्य अद्वैत जिथं साधलेलं असतं त्याला रूपक अलंकार म्हणतात. या रूपक अलंकारातून तो उपदेश केला जातो. मग त्याच्याकरता पुरंजन आख्यान त्याच्याकरता आलं, भवाटवी त्याच्याकरता आलं. बाबा या अरण्यामध्ये अडकणं म्हणजे हा अरण्य कोणतं आहे, या अरण्यामध्ये मनुष्य गेला, तिथं रस्ता चुकला, भटकायला लागला, इकडं जा तिकडं जा असं झालं, कोणाला पांथस्थाला विचारता येईना. संध्याकाळ व्हायला लागली, वाघसिंहाच्या डरकाळ्या ऐकू यायला लागल्या, भीती वाटायला लागली. काय आहे हे सगळं? काही नाही, हे अरण्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपला संसार असतो. या संसारामध्ये आपण भरकटलेलो असतो. या संसारामध्ये कुणाला मार्ग विचारावा तर मार्ग दाखवणाराही सांसारिकच असतो, तोही बऱ्याच वेळेला भरकटलेलाच असतो. मग संध्याकाळ व्हायला लागते, अज्ञान अधिक तीव्र व्हायला लागतं, अंधकार गडद व्हायला लागतो. अशा वेळेला वाघसिंहाच्या डरकाळ्या म्हणजे कामक्रोधाचे विकार अधिक बळावायला लागतात. हे सगळं सांगितलं गेलं की मग कळतं, अरे हां हे असं आहे का, याच्याकरता सांगितलं गेलं का. याला उपाख्यान असं म्हणायची पद्धत आहे. रूपक अलंकारात एक कथा सांगितली जाते, कथा आपल्याला पटते, पटलेल्या कथेत नंतर व्यक्तिमत्व आणि घटना यांचं वेगळ्या अर्थाने आणि स्वजीवनाच्या संबंधाने विश्लेषण केलं जातं. त्या विश्लेषणाच्या अनुषंगाने मनुष्य अंतर्मुख होतो आणि ती अंतर्मुखता साधून देणं हे उपाख्यानाचं महत्त्व असतं. ते उपाख्यान याच्याकरता म्हणून सांगितलं गेलं. हे काही घटना म्हणून भागवताने सांगितल्या. भागवताचा दुसरा जो विभाग आहे तो उपदेशात्मक रूपाने सांगितला गेला. उपदेश भागवत करतं, वेगवेगळे उपदेश भागवतामध्ये आले. काही वेळेला उपदेशही आले ते मुख्य उपदेश आहेत आणि काही वेळेला जे उपदेश आले ते गौणत्वानं केलेले उपदेश आहेत. मुख्यत्वानं केलेल्या उपदेशामध्ये काही काही साधारण उपदेश, काही विशेष उपदेश. साधारण उपदेश म्हणजे एखाद्या गुरुने शिष्याला केला, एखाद्या मित्राने आपल्या मित्राला केला, एखाद्या पत्नीने आपल्या पतीला केला, किंवा एखाद्या पतीनं आपल्या मुलाला केला, पत्नीला केला, एखाद्या पित्यानं आपल्या मुलाला केला. असे जे उपदेश आहेत हे सर्वसाधारण उपदेश आहेत, जे आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. त्या त्या प्रसंगामध्ये आपल्याला मार्ग दाखवणं हे काम त्या उपदेशाने केलंय गोष्ट खरी आहे, पण ते उपदेश जरी महत्त्वाचे असले तरी त्या उपदेशामधून आपल्याला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होण्याची फक्त मदत झालेली असते. ते सगळे साधारण उपदेश असतात आणि काही उपदेश भागवतामध्ये आले ते विशेष रूपाने आले. विशेष रूपाने उपदेश जे आले त्याच्यामध्येही काही प्रकार आहेत. दीक्षारूपानं केलेला उपदेश वेगळा असतो,
कार्यकर्तृत्वाने केलेला उपदेश वेगळा असतो, मंत्राने केलेला उपदेश वेगळा असतो, असे वेगवेगळे उपदेश आपल्याला तिथं दिसून येतात. भगवंताने त्या ध्रुवाला उपदेश करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उपदेश केला. हे काय आहे? दीक्षा दिली, दीक्षा रूपाने केला गेलेला तो उपदेश आहे. काही वेळेला कार्यकर्तृत्वाने केला गेलेला उपदेश आपल्याला दिसून येतो. पांडवांनी जेव्हा यज्ञ केला, एखादं उदाहरण देतो पुढे चलतो, पांडवांनी जेव्हा यज्ञ केला तेव्हा त्या यज्ञामध्ये वेगवेगळी कामं जेव्हा वाटून दिली गेली त्यावेळेला भगवंताला विचारलं की देवा सगळ्यांना तुम्ही कामं वाटली, तुम्ही काय काम करणार आहात आमच्या यज्ञामध्ये? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं काही नाही, आलेले जे अतिथी ब्राह्मण आहेत त्यांचं पाद प्रक्षालन करणं आणि पंगत झाल्यानंतर सगळ्यांचं उष्ट काढणं एवढं काम मी माझ्याकडे घेतो. आता आलेल्या ब्रह्मवृद्धांचं पाद प्रक्षालन करणं हे काम भगवंतांनी स्वतःकडे घेतलं. याच्यातून भगवंतांनी काय दाखवून दिलं? याच्यातून भगवंतांनी आपल्या कार्यातून काही उपदेश समाजाला केला. भगवंतांनी त्या यज्ञामध्ये, पांडवांच्या यज्ञामध्ये उष्टी काढल्याचं वर्णन आपण ऐकतो. काय आहे? या कर्मातून भगवंतांनी आपल्याला काही उपदेश केला की बाबा मनुष्य किती जरी मोठा असला तरी त्यांनी नम्र राहिलं पाहिजे, त्याला पादप्रक्षालन करता आलं पाहिजे. त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती असणारा मी, पण तरीसुद्धा मी अतिथीचं पाद प्रक्षालन करतो, मी त्यांच्या पायावर पाणी टाकतो, मी त्यांना पाय धुवायला पाणी देतो, मी त्यांचं पूजन करतो, मी त्यांच्या कपाळाला गंध लावतो. भगवंतांनी दाखवून दिलं की मनुष्य जरी मोठा असला तरी त्यांनी थोडंसं नम्र असलं पाहिजे. हा उपदेश भगवंतांनी केला ना. भगवंतांनी पत्रावळी काढल्या, याच्यातून भगवंतांनी काय दाखवून दिलं? आध्यात्मिक कार्यामध्ये केलं जाणारं कोणतंही कार्य हे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं, कोणतंही कार्य हे त्या मुख्य कार्याच्या सिद्धीकरता सहाय्यभूत होणारच असतं. म्हणून यज्ञामध्ये अंगावर पडणारं कोणतंही काम यज्ञ सिद्ध ते करतात तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त मंत्रच महत्त्वाचे आहेत असं नाही आहे. मग त्या यज्ञामध्ये उष्टी काढावी लागली तरी ती सुद्धा मंत्रा इतकीच पवित्र कार्यामध्ये त्यांची गणना केली गेली पाहिजे हे भगवंतांनी त्याच्यातून दाखवून दिलं. म्हणजे काय झालं? हे भगवंतांनी जगाला केलेले उपदेश आहेत. ते दीक्षा रूपाने केले असतील, मंत्र रूपाने केले असतील, क्रियाकर्तृत्वाने दाखव केले गेलेले उपदेश असतील, पण वेगवेगळ्या पद्धतीचा उपदेश तत्वबोधाने काही वेळेला उपदेश केला गेला. देवहूतीला उपदेश करताना, कपिल महामुनींनी आपल्या मातेला उपदेश करताना केला गेलेला उपदेश हा कसा आहे? हा तसाच ज्ञानाचा उपदेश, हा ब्रह्मबोधातून केला गेलेला उपदेश, हे विशेष उपदेश भागवत आपल्याला करतं. भागवताचा तिसरा जो विभाग आहे तो स्तुत्यात्मक आहे. भगवंताची स्तुती करणे हा भागवताचा एक हेतू आहे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीच्या स्तुती आल्या. वेदस्तुती आली, गर्भस्तुती आली, ब्रह्मस्तुती आली, याच्यातून भगवंताची स्तुती केली गेली. परमात्म्याचं व्यापकत्व, परमात्म्याचं निर्गुण निराकारत्व आणि प्रकट झालेल्या परमात्म्याचं सगुण साकारत्व या दोन्हीचं ऐक्य एकत्रित साधून घेऊन सगुण आणि निर्गुण एकच परमात्मा आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अशा पद्धतीचा बोध या स्तुतीमधून केला गेला. स्तुती हा शब्द आपल्याला माहिती आहे. स्तुती स्तूयते अनेनैति वा स्तुती. ही स्तुती, स्तुती म्हणजे काय? स्तुती म्हणजे एखाद्याचं केलेलं वर्णन. पण काय असतं? वर्णन केलं जातं पण वर्णनामध्ये एक फार मोठा दोष असतो. ऐका, वर्णनामध्ये दोष कोणता? नेहमी कोणतंही केलं गेलेलं वर्णन हे थोडं का होईना पण वाढवूनच केलं गेलेलं असतं. थोडं वाढवूनच असतं ते. बघा, आपण कोणतंही वर्णन बघा, ते थोडं, ज्याला आपल्याकडच्या भाषेमध्ये बढा चढाके म्हणतात की नाही, ते बढा चढाकेच वर्णन असतं. एखाद्या माणसाचा अमृत महोत्सव, 61, सहस्त्र चंद्रदर्शन, व्यासपीठावर सगळे वक्ते बसलेले असावेत आणि मग त्याने काहीतरी कधीतरी काही काही त्याने कारण त्याचं कर्तृत्व, मग त्याचं वर्णन करताना सगळ्यांच्या तोंडातून आता काय काय प्रकट होतं हे सांगता येत नाही मला माझ्या व्यासपीठावर. काय लोक वर्णन करत असतात, अमका अमका म्हणजे कर्णाचा अवतार का? तर त्यांनी मागे कधीतरी कुठल्या तरी संस्थेची 21 रुपयाची पावती फाडलेली असते. कर्णाचे अवतार, अरे 21 रुपयाच्या पावतीत जर कर्ण होता येत असेल तर मग कर्ण व्हायला काय अवघड काय आहे?
त्याने अमकं केलं, त्याने तमकं केलं, त्याने फार शिकवलं आम्हाला. वास्तविक आता एखाद्या शिक्षकाच्या निवृत्तीच्या वेळेला विद्यार्थी येऊन, हे शिक्षक जाताना आम्हाला आमचं माहेर तुटल्यासारखं वाटतं. कशा करता रोज मारत होता ना, मार खाताना रोज म्हणत होतास ना, कधी पीडा जाते देव जाणे म्हणून, मग आता का असं बोलतोस? वर्णन करताना नेहमी वाढवून केलं जातं, हा वर्णनाचा दोष आहे. तुम्ही कसंही बघा, अगदी घरामध्ये सुद्धा पत्नीनं एखादा पदार्थ केलेला असावा आणि तिने विचारावं कसा झालाय. आता हे मीच सांगू का, एवढं तरी आपल्याला सहज कळतं की नाही, तो म्हणतोच की नाही वा वा वा, असा पदार्थ जगताच्या पाठीवर कुठं नाही, तू कुठं फिरून बघितलंय जगताच्या पाठीवर काय काय मिळतं ते. पण म्हणताना वर्णन करावं लागतं, रात्रीच्या जेवणाची ती सोय असते, हा साधा विचार आहे. त्यामुळे वर्णन हे नेहमी वाढवून केलं जातं. वर्णन म्हणलं की ते वाढवणं, त्याला तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याला अर्थवाद असं म्हणतात. अर्थवाद, त्याचं नाव अर्थवाद असं आहे. आणि स्तुत्यात्मक विभागामध्ये बऱ्याच वेळेला अर्थवादच असतो, बऱ्याच वेळेला तो अर्थवाद असतो. आम्हाला असं वाटतं, आता एखाद्या व्यक्तीचं वर्णन करताना त्याला वेगवेगळी विशेषणं देणं, तो दाताचं आहे म्हणणं, त्याचं मनच मोठं आहे म्हणणं, तो असाच आहे म्हणणं, त्याची परंपराच अशी आहे म्हणणं, त्याचं व्यक्तिमत्वच असं आहे, तो गुणांची खाण आहे, हे सगळं काय आहे? वाढवून केलेलं वर्णन आहे. काही नाही, वर्णन म्हणजे त्याच्यामध्ये तेवढं तथ्य असतंच असं नाही, तथ्य असतंच असं नाही. याच्याकरता उत्तम उदाहरण जर द्यायचं झालं, उत्तम उदाहरण सर्वांना पटेल असं जर उदाहरण याच्याकरता द्यायचं झालं, तर सासूनी केलेलं जावं याचं वर्णन, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामध्ये काय असतं सांगा ना, काय असतं? काही नसतं, पण ते तिचं प्रेम असतं एवढीच गोष्ट खरी आहे. तिथल्या शब्दांना काही अर्थ नसतो, काही अर्थ नसतो, तिचं प्रेम आहे ही गोष्ट मात्र खरी आहे. आमचे आजोबा म्हणायचे, जावई म्हणजे सासूबाईचं सगुण ब्रह्म असतं म्हणे. त्याच्याकरता काय करून काय नको असं त्याला होत असत, तिला होत असत. बस एका सासूबाईने वर्णन केलं, महाराज आमचा जावई म्हणजे एकदम सज्जन माणूस, त्याच्यातला माणूस आहे एवढंच खरं आहे, बाकी खरं काहीच नसतं. मला एका सासूने वर्णन करून सांगितलं, महाराज मुलीचं लग्न झालं, म्हटलं चांगली गोष्ट आहे, कुठं दिलं? म्हटलं अमक्या गावाला. काय करतात जावई? मग त्यांनी सांगितलं, आमचे जावई ना महाराज काय सांगायचं, अहो गाडीशिवाय पाय ठेवत नाहीत. म्हटलं वा, इतकं चांगलं स्थळ मिळालं? हो फार चांगलं, गाडीशिवाय पाय ठेवत. मी मला कधीतरी त्या गावी जाण्याचा प्रसंग आला, मी तिथं गेलो, तिथं चौकशी केली, अहो आमच्या गावातली मुलगी इकडं दिली आहे. म्हणे दिली आहे, जावई फार मोठे आहेत म्हणे, गाडीशिवाय पाय ठेवत नाहीत. मग तिथल्या लोकांनी सांगितल्यावर मला कळालं की गाडीशिवाय पाय ठेवत नाहीत म्हणजे ड्रायव्हरची नोकरी आहे त्यांना. आता तो ड्रायव्हर गाडीशिवाय पाय ठेवणारच नाही कुठं, तो गाडीतच फिरणार आहे. पण हे सासूचं बोलणं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे वर्णन काय आहे? कदाचित शब्द बरोबर असतील, पण त्याच्यामध्ये फक्त प्रेम बघायचं असतं. अर्थवाद म्हणतात त्याला वेदांतामध्ये. हा वेदांताने फार चांगलं चिंतन केलंय अर्थवादाचं. विरोधे गुणवादस्यात अनुवादो अवधारिते भूतार्थवादस्तद्धानात अर्थवादस्त्रिधा स्मृता. मीमांसेने आपल्याला चिंतन करताना सांगितलं की बाबा अर्थवाद हा तीन प्रकारचा असतो, गुणवाद, भूतार्थवाद आणि अनुवाद, तीन प्रकारचे अर्थवाद असतात. याच्यातला गुणवाद हा विरोधात असतो, ऐका, हा गुणवाद हा विरोधातला, विरोधे गुणवादस्यात. गुणवाद जो असतो तो त्याच्याकरता मीमांसेने उदाहरणं दिली आहेत. आदित्य यूपहा, ते यज्ञामध्ये एक यूप म्हणजे स्तंभ असतो, लाकडाचा असा एक मोठा खांब उभा करतात आणि त्या खांबाला आदित्य असं म्हणतात. आदित्य म्हणजे सूर्य. आता सूर्य कुठे आणि लाकडाचा खांब कुठे? सूर्य प्रकाश देतो, लाकूड प्रकाश देतं का? देत नाही. सूर्य उदयाला येतो अस्ताला जातो, त्या पद्धतीनं लाकडाचा तो खांब उदयाला येतो अस्ताला जातो असं होतं का? होत नाही. सूर्याच्या उदयाला येण्यावरून जगताचे व्यवहार चालू होतात, लाकडाच्या खांबावरून माणसाचे काही व्यवहार सुरू असतात का? काही नाही. पण तरीही आदित्य यूप हा, त्या यूपाला, त्या खांबाला आदित्य म्हणा. आता आदित्य आणि लाकूड, लाकडाचा खांब यांच्यामध्ये विरोध आहे, पण तरीही लाकडाच्या खांबाला सूर्य म्हणा, हे सूर्य म्हणून खांबाचं केलं गेलेलं वर्णन, याला गुणवाद असं म्हणतात. जो गुण ज्याच्यामध्ये नाही त्याच्यावर त्या गुणाचा आरोप करणं, याला गुणवाद असं म्हणतात. हा अर्थवादाचाच प्रकार आहे. जो गुण ज्याच्यामध्ये नाही त्याच्यावर त्या गुणाचा आरोप करणं.
ज्याने कधी दान दिलं नाही त्याला कर्ण म्हणणं हा गुणवादच आहे. दुसरा अनुवाद आहे. अनुवाद हा हाही अर्थवादच आहे. अनुवादाचं लक्षण एवढंच आहे की अनुवाद हा कुणी सांगावा लागत नाही, तो आपल्याला पूर्वज्ञात असतो, अनुभवाला आलेला. त्याच्याकरता उदाहरण देतो मी आपल्याला. मीमांसेनी दिलेलं उदाहरण आहे. वेदामध्ये एक वाक्य आलं, अग्निर्हिमस्य भेषजम. अग्निर्हिमस्य भेषजम, अग्नि हे थंडीवरचं औषध आहे. भेषज म्हणजे औषध. अग्नि हे थंडीवरचं औषध आहे. आता थंडी एक पडल्यानंतर आपण शेकोटी पेटवतो की नाही, आपल्याला शेकोटीजवळ बसल्यानंतर आपली थंडी जाते की नाही, तर अग्नि हे थंडीवरचं औषध आहे हे वेदांनी सांगितलं तरच कळतं काय आपल्याला? नाही नाही, हे वाक्य आम्हाला माहिती असण्याच्या आधी आम्हाला त्याचा अनुभव आहे. आम्हाला आधीपासून अनुभव आहे की अग्नि हे थंडीवरचं औषध आहे. आग थंडीवरचं औषध आहे. बाबा विस्तवाजवळ बसलं की थंडीमध्ये बरं वाटतं, उष्णता निर्माण होते, त्याच्याने थंडी पळून जाते. हे आम्हाला वेदांनी सांगायची गरज नाही, हे कोणी भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानोबाराय तुकोबारायनी येऊन सांगायची गरज नाही आम्हाला. हे आमच्या अनुभवातून आम्हाला कळालेलं असतं, त्याला अनुवाद म्हणतात. आणि तिसरं आहे तो भूतार्थवाद. भूतार्थवादाचं लक्षण एवढंच आहे की प्रमाणाशिवाय जो अर्थवाद आम्हाला कळत नाही त्याला भूतार्थवाद असं म्हणतात. त्याच्याकरता उदाहरण दिलंय की त्या व्रत्रासुराला मारत असताना इंद्राने वज्राने व्रत्रासुराला मारलं. आता वज्राने मारलं काय महत्व आहे? तलवारीने मारलं असतं तर काय बिघडलं असतं? गदेने मारलं असतं तर काय बिघडलं? काही बिघडलं नसतं, पण वज्राने मारलं असं दिलंय म्हणून आम्ही ते म्हणायचं. याला म्हणायचं भूतार्थवाद. हे तिन्ही अर्थवाद आहे. गंमत ही मी हे कशाकरता सांगितलं ते सांगतो. भागवताचा जो स्तुत्यात्मक विभाग आहे ना, या सगळ्या ज्या स्तुती आल्या, गर्भस्तुती आली, वेदस्तुती आली, ब्रह्मस्तुती आली, ह्या सगळ्या ज्या भगवंताच्या वर्णनाकडे प्रवृत्त झालेल्या स्तुतीची जी प्रकरणं आहेत, त्या प्रकरणामध्ये भगवंताचं केलेलं गेलेलं वर्णन हा अर्थवाद नाही हे सांगण्याकरता म्हणून मला एवढं सांगावं लागलं. अर्थवादामध्ये वाढवून सांगणं असतं. वाढवून केलेली स्तुती अथवा वाढवून केलेली निंदा, या दोन्हीलाही अर्थवादच म्हटलं जातं. गोष्ट खरी आहे, निंदा वाढवून केली तरी तो अर्थवादच आहे आणि स्तुती वाढवून केली तरी तो अर्थवादच आहे. भगवंताच्या बाबतीत केली गेलेली स्तुती अर्थवाद होत नाही, पण भगवंताला सोडून जिथं जिथं स्तुतीची प्रकरणं आपल्याला दिसतात तिथं तिथं अर्थवाद समजला पाहिजे. तुमची माझी स्तुती अर्थवाद आहे. एखाद्या नेत्याची स्तुती तो तर 100% अर्थवाद असतो. एखाद्या प्राण्याची स्तुती अर्थवाद असतो. माणसं आपल्या घरातल्या कुत्र्याचंही वर्णन करतात, त्याला ना सगळं कळतं, मग त्यालाच ब्रह्म म्हण. त्याला जर सगळं कळतं तर त्यालाच वेद म्हण. त्या कुत्र्याला त्यालाच गुरु मान, त्याच्या पाया पड, त्याच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घे. असं कसं होत असेल? घरातलं लहान मूल त्या आईला मोठं कौतुक असतं. त्या लहान असतं, अजून पाळण्या बसायलाही येत नसतं त्याला, तरी आई म्हणते याला ना सगळं कळतं. कुठून कळतं? कसं कळत असेल? अजून उठून बसायला शिकलं नाही ते, आणि आई म्हणते याला ना सगळं कळतं. आप माणूस बघितला की तो ओळखतो. काय ओळखतो? ब्रह्म म्हणून ओळखतो. काय ओळखतो म्हणजे काय होतं? त्याचं नाव त्याला कळतं, त्याचं गाव कळतं, त्याचं नातं कळतं. काही नाही, हे म्हणायचं असतं एवढंच आहे. पण परमात्म्याची कोणतीही स्तुती करा, परमात्म्याच्या बाबतीत ती गैर लागू होणार नाही, कारण परमात्मा अनंत गुणनिधान आहे. भगवंताजवळ नाही असा गुण नाही. आपण कुठल्याही दोषाने त्यांच्यावर आरोप करा, तो दोषसुद्धा भगवंतापर्यंत पोचताना गुण म्हणूनच पोचेल, हे लक्षात घ्या. भगवंताला तुम्ही काही म्हणा, काहीही म्हणा, पण भगवंताला तो शब्द लागू पडतोच पडतो. म्हणून पुढे येणार आहे, आपल्याला पुढे येणार आहे. दक्ष प्रजापतीने भगवान शंकराची इतकी निंदा केली, इतकी निंदा केली सतीच्या प्रकरणामध्ये, पण श्रीधराचार्यांनी निंदावाचक सगळ्या शब्दांना हे भगवान शंकराचे गुण कसे आहेत हे दाखवलंय. श्रीधराचार्यांनी टीकेमध्ये ते दाखवून दिलंय. भगवान शंकराला नाही नाही त्या शब्दाने त्यांची निंदा केली गेली. श्रीधराचार्य म्हणतात जी निंदा केली गेली ती बरोबर आहे, पण निंदावाचक शब्दाने बरोबर नाही, तर तो शब्द म्हणजे त्याचा गुण आहे, भगवंताचा तो गुण आहे, या अर्थाने ते स्वीकारता आलं पाहिजे. एखादा मनुष्य भगवंताला म्हणेल की देवा तुम्ही उदार आहात, देव उदार, देव उदार, थोड्यासाठी फार देऊ जाणे,
तुकोबाराय म्हणतात, कुणी म्हणेल देव उदार आहे, एखादा येईल आणि म्हणेल असं नाही हो, भगवंतासारखा कंजूस तर कोणीच नाही, हेही बरोबरच आहे ना, भगवंतासारखा कंजूस कोणीच नाही, कारण भगवान मोक्ष देण्याच्या बाबतीत उदार आहे पण प्रेम देण्याच्या बाबतीत त्याच्या एवढा कंजूस दुसरा कोणी नाही. काय चुकलं? भगवंताला लागू पडलं. भगवान निष्ठुर आहेत म्हणा ना, बरोबर आहे, आपल्या ठिकाणी असलेल्या दोषांचं निराकरण करण्याच्या बाबतीत भगवान निष्ठुर आहेत. काय चुकलं? गुणच झाला ना तो. जो जो भगवंताचा निंदावाचक शब्द आहे तो सुद्धा भगवंतापर्यंत पोचताना जर भगवंताचा गुण म्हणून पोचत असेल तर भगवंताची कोणतीही स्तुती हा अर्थवाद ठरत नाही. ही वाढवून केलेली स्तुती ठरणार नाही, कारण भगवंताच्या स्वरूपामध्ये अनंत गुण एकत्रित आलेले आहेत. म्हणून भगवंत भागवताचा काही भाग हा स्तुत्यात्मक आहे आणि भागवताचा काही भाग आहे तो गीतात्मक आहे. गीतात्मक म्हणजे श्रीमद भगवद्गीता या अर्थाने नाही, गीता गीता म्हणजे गीत गीत गायन या अर्थाने. मग त्याच्यामध्ये गोपीगीत आलं, त्याच्यामध्ये भ्रमरगीत आलं, त्याच्यामध्ये वेणुगीत आलं, त्याच्यामध्ये आणखीन काही गीतं आले, आईलं गीत आलं, भिक्षुगीत आलं, वेगवेगळी गीतं त्याच्यामध्ये आली. त्याच्यामध्ये 5 गीतं गोपिकांच्या संबंधाने आहेत, ती दशमस्कंधामध्ये आलेली आहेत. त्याच दशमस्कंधामध्ये 1 गीत जे द्वारकेमध्ये भगवंताच्या पत्न्यांनी भगवंताच्या संबंधानं गायलेलं 1 गीत आहे, ते 1 गीत आहे. एकादशस्कंधामध्ये भिक्षुगीत आलं, आईलं गीत आलं, ह्या सगळ्या हंसगीत आलं, ही सगळी गीतं भागवताच्या एकादशस्कंधामध्ये नंतर आली. पण दशम आणि एकादश या दोन स्कंधामध्ये जास्तीत जास्त गीतांचा विचार केला गेला. ही गीतं का सांगितली जातात? कारण त्या गीतामुळे, त्या गायनामुळे आपल्याला भगवंताबद्दलचं आपल्या अंतःकरण आपलं द्रवतं आणि द्रवलेलं अंतःकरण प्रवाहित होऊन भगवंताच्या चरणापर्यंत पोचतं. याच्याकरता या 4 विभागामध्ये भागवत विभागलं गेलं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. अशा पद्धतीची ही भागवताची रचना जर आपण बघितली तर आपल्याला हे लक्षात येईल की भागवत आपल्याकरता काय सांगतं, भागवताचा संवाद आपल्याकरता कोणत्या अर्थाने आहे याचा विचार आपल्याला करता येतो. आता भागवताचं चिंतन करत असताना भागवताचा पहिला श्लोक, हे भागवताचं प्रारूप मी आपल्यासमोर मांडलं आहे. भागवताच्या प्रारूपाबरोबर आता भागवताच्या चिंतनाला, भागवताच्या महात्म्याला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. भागवताचं महात्म्य काय सूचित करतं हेही आपल्याला सांगायचं आहे. महात्म्य कशा करता सांगितलं जातं ह्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. पण हे प्रारूप सांगणं, भागवताची भाषाशैली, भागवताची रचनाशैली, हे सगळं ऐकून 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 हे बोजड 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 वाटलं याची मलाही कल्पना आहे. पण ते प्रारूप मांडणं माझ्या दृष्टीने आवश्यक होतं म्हणून मी मांडलं आहे. पण ते थोडं जर बोजड झालं असेल तर 1-2-5 मिनटं आपण भजन करू, त्या भजनामध्ये थोडं हलकं वाटेल मी भागवताच्या महात्म्याकडे प्रवृत्त होतो. हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे Thank you.
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः। श्रीमद भागवताच्या महात्म्याला आपण प्रारंभ करतो आहोत। भागवताचं महात्म्य हे भागवतामध्ये आपली प्रवृत्ती व्हावी याच्याकरता म्हणून आहे। कुठलंही महात्म्य प्रवृत्ती करताच असतं। चांगलं सांगितलं जाणं कशाकरता असतं, त्याच्याकडे आपली प्रवृत्ती व्हावी। त्या महात्म्यामध्ये त्या गुणांचा निर्देश केला जातो, ते गुण कशाकरता सांगितले जातात, आपण ते प्राप्त करून घ्यावेत याच्याकरता भागवताचं महात्म्य त्याच्याकरता आलं। त्याचं मंगलाचरण सुरुवातीला केलं गेलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः। सच्चिदानंद सच्चित आनंद रूप असणारा परमात्मा जो विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयाचं कारण आहे, ज्याच्या चिंतनानं आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक या तापांचा विनाश होतो, अशा भगवान श्रीकृष्णांना आम्ही वंदन करतो, त्या भगवान श्रीकृष्णांना आम्ही नमन करतो, असा पहिल्या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। हे मंगलाचरण आहे, नमन आहे। नमन करणं याचाच अर्थ असा आहे। त्या आहिर्बुद्ध संहितेमध्ये नमन शब्दाचा अर्थ करताना न मे इति नमनहा असा अर्थ केला आहे। न मे इति नमहा असंच होतं। न मे माझं नाही, मग कुणाचं आहे? ज्या श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो आहोत त्या श्रीकृष्णाचं हे सगळं आहे। कर्तृत्व आपल्याकडे न घेणं हेच नमन आहे। 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी सांगून ज्ञानोबराय शेवटी असं म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायी कपट। हे माझं काही नाही। एवढ्या सगळ्या अभंगांची रचना करून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, हे मी बोलतो असं नाही। मी बोलतो, माझ्या मुखातून शब्द प्रकट झालेले दिसतात, पण हे माझे नाहीत। तुका हो निराळा अक्षरा अक्षरा वेगळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे। साळुंखा मंजुळ बोली तसे वाणी, बोलविता धणी वेगळाची। मी तो हमाल भारवाही। हे तुकोबाऱ्यांचे शब्द बघितले तर एवढं मोठं कर्तृत्व गाजवून सुद्धा हे माझं नाही असं म्हणता आलं पाहिजे। नमन आम्हाला काय सांगतं? न मे इति नमहा, हे माझं नाही। माझं नाही ज्याला म्हणता आलं ना, त्याला जीवनामध्ये धन्यता प्राप्त होते। नाही म्हणता आलं पाहिजे। मी अनेक वेळेला हे सांगतो, आपल्याला जेवढ्या चटकन हो म्हणण्याची सवय आहे तेवढ्या चटकन नाही म्हणण्याची सवय नाही। नाही म्हणण्याची सवय हो म्हणण्याच्या सवयीपेक्षा जास्त चांगली, जास्त समाधान प्राप्त करून देणारी। परवाई आपण बोलू काल, हवं का म्हटल्यानंतर नाही म्हणता आलं पाहिजे। हो म्हणण्याच्या नादामध्ये आपण नको असलेल्या किती गोष्टी जमवून ठेवल्या आहेत याची गणती आपल्यालाही नसेल। हवंय का? हो। उपयोग काय? बघू नंतर, कधीतरी उपयोगाला येईल, कधीतरी उपयोगाला येईल। या एका विचारानं नको तेवढी जागा आमच्या जीवनातली आम्ही अडवून ठेवली। काही गरज नसते। आपलं कोठीचं घर एकदा उघडून बघा ना, काय काय त्यात सामावलंय। भगवंतानी रचलेल्या ब्रह्मांडाला सुद्धा आश्चर्य वाटेल असं ब्रह्मांड आपल्या एकट्याच्या कोठीच्या खोलीत असतं। काय नसतं त्याच्यामध्ये, काय नसतं? आमचे आजोबा म्हणायचे, पाय मोडलेल्या खुर्चीपासून ते कान मोडलेल्या कपापर्यंत सगळं सापडत। काय नसतं त्याच्यामध्ये? बरं, याचा उपयोग काय आहे? तर काहीच नाही। बघू, कधीतरी वेळेला उपयोगी येईल, बघूया। असू दे, असू दे।
याच्यात आम्ही अनेक गोष्टी सामावून ठेवल्या आहेत, साठवून ठेवल्या आहेत. आता पाय मोडलेली प्लॅस्टिकची खुर्ची काय उपयोगाला येणार आहे, काय तिचा उपयोग काय? एक पाय जिचा पूर्ण मोडून गेलेला आहे अशी प्लॅस्टिकची खुर्ची, तिचा काय उपयोग असतो? पण माणूस म्हणतो असू द्या, कधीतरी व्याही आले तर लागेल. अरे कशा करता? त्यांनी तोंडघशी पडावं अशी इच्छा का? असू दे, राहू दे, बघू. कितीतरी गोष्टी आम्ही विनाकारणच, निरुपयोगी वस्तूंचा संचय आमच्या जीवनामध्ये झाला. माझं नाही असं म्हणून मोकळं होता आलं की फार समाधान असतं. जनक राजा जेव्हा याज्ञवल्क्यांकडे पाठाला जायचा त्यावेळेला जनकाच्या मुखामधले हे शब्द आहेत, अनंतबतमे वित्तम यस्य मे नास्ति किंचन, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन. जनक राजा बोलतो, अनंतबतमे वित्तम यस्य मे नास्ति किंचन, अरे माझी सगळी नगरी सोन्याची असेल पण ही माझी नाही. मिथिलायाम प्रदीप्तायाम, जरी सगळी मिथिला नगरी जळून गेली तरी माझं काहीही जात नाही. त्या देशाचा राजा बोलतोय हे. थोडस वेगळ्या अर्थाने बोलायचं झालं तर बोलतो, जो माझं काहीच नाही असं म्हणतो ना, सगळं जग त्याचंच असत. फक्त माझं नाही एवढं म्हणता आलं पाहिजे. मला घर नाही म्हणणारा कुणाच्याही घराच्या वळचणीला झोपू शकतो, त्याला काहीच नाही. विश्वाचे माझे घर ही भूमिका तेव्हा आपोआप स्थिर होऊन जाते. नमे इति नमहा, नको माझं नाही, मला नको, नमनातून हे सूचित करायचं असत की हा ग्रंथ जरी मी केलेला असला आणि माझ्या नावावर जग ओळखत असलं तरी हा ग्रंथ माझा नाही. हा ग्रंथ सद्गुरूंचा, हा ग्रंथ भगवंताचा. हे सगळं कर्तृत्व हे मी गाजवलेलं दिसत असलं तरी ते माझं नाही, ते तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुमची कृपा झाल्यामुळे मला हे प्राप्त करून घेता आलं. हे नम्र होणं, हे नमन शिकवत असत. म्हणून मुद्दाम तो संदर्भ मी दिला. अहिर्बुद्ध संहितेमध्ये नमे इति नमहा असाच अर्थ केला गेला. माझं नाही, नको. जसं कोठीच्या खोलीमध्ये नको असणाऱ्या, अनावश्यक असणाऱ्या, निरुपयोगी असणाऱ्या अनेक गोष्टींचा संग्रह आहे, तीच कोठीची खोली आपली बुद्धी आहे असं आपल्याला वाटत नाही का कधी? कितीतरी अनावश्यक गोष्टी आम्ही आमच्या बुद्धीमध्ये साठवून ठेवल्या नाही आहेत का, की ज्याचा कधी आम्हाला उपयोगच करता आलेला नाही आहे, पण तरी गोष्टी आम्ही लक्षात ठेवल्या आहेत. असू दे, त्यावेळेला उपयोगी पडेल, असू दे, कधीच उपयोगी पडत नाही, पण अशा अनेक गोष्टींचं स्मरण आहे. त्याच्यातही सोपं अजून उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या मोबाईल मधलं मेमरी कार्ड नको त्या फोटोनी किती भरून ठेवलंय आपण? असू दे, लागेल, कधीतरी टाकता येईल, कधीच नाही. तो मोबाईल फुटून वाया जातो, ते कधी उपयोगाला येत नाही, तरी असू दे, राहू दे, राहू दे, राहू दे. मग तो अडकायला लागला की मग त्याच्यातला तज्ज्ञ सांगतो, फोटो कमी करा, व्हिडिओ डिलीट करा, हे असं करा, ते भरून गेलं कार्ड तुमचं. किती अनावश्यक गोष्टी आम्ही साठवून ठेवल्या. बरं, हे आता खूप झालंय, आता विषय निघालाच आहे तर बोलूनच घेतो. रोज कार्यक्रम करतोय आम्ही, कार्यक्रमातला अर्धा अधिक वेळ तर ते फोटोन सेल्फी घेण्यातच चालला. आयुष्याचा म्हणतोय मी, त्या कार्यक्रमाचा नाही. बरं, ते घेतलेला फोटो काढणारा सुद्धा पुन्हा बघत नाही हो, नीट निरखून तो घेतून विसरून जातो. अरे मग कशा करता, कशा करता? आम्ही किती जागा आमची अडवून टाकतोय आमच्या जीवनात विचाराची. जो विचार प्रगल्भ व्हायला पाहिजे, जो विचार भगवत चरणाकडे प्रवृत्त झाला पाहिजे, ज्या विचाराने आमच्या जीवनाची धन्यता आम्हाला प्राप्त करून दिली पाहिजे,
त्या विचाराच्या जागा आम्ही नको त्या विचाराने अडवून टाकल्या. काय करायचं, नको नको नको, कोण काही उपयोग नसतो त्या फोटोचा आणि त्या व्हिडिओचा. त्याच्याने ब्रह्मज्ञान होत नाही, त्याच्यानं ज्ञानोबराय तुकोबरायांची कृपा होत नाही, त्याच्यानं आपलं जीवन धन्य होत नाही, त्याच्याने आम्हाला आनंद मिळत नाही, तरीही आम्ही ते करतो आहोत. स्वतःचेच फोटो आनंदानं बघण्यात काय मिळत असेल मला कळत नाही. पण एकदा इकडून, एकदा इकडून, एकदा इकडून, एकदा इकडून, एकदा या अँगलनी, एकदा त्या अँगलनी, नको म्हणता आलं पाहिजे. द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू, त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममेतिच भवेन मृत्यू, न मम इतिच शाश्वतम. योग वासिष्ठांनी चिंतन करताना सांगितलंय, दोन अक्षर म्हणजे मरण आणि तीन अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. मम म्हटलं की मरण आणि न मम म्हटलं की ब्रह्मस्वरूपता. न मम म्हणता आलं पाहिजे. माझं 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 म्हणत मरण कधी येईल कळत नाही. अशनम्मे वशनम्मे जायामे बंधुवर्गो मे इति मे मे कुर्वाणम काल अंती प्रकोदरहा. सुभाषितकार सांगतात, मे 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 करणार, मे म्हणजे माझं, संस्कृतामध्ये माझं मे. अशनम्मे वशनम्मे, घर माझं, वस्त्र माझं, जायामे बायको माझी, शेती माझी, हे माझं, मुलगा माझा, हे माझं, ते माझं, संपत्ती माझी, प्रॉपर्टी माझी, हे मे 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 कोण करतं? शेळी करते. शेळी मे 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 शेळी करायला लागली की एका दिवशी तिच्या आवाजाने कोल्हा येतो आणि तिला मारून टाकतो. तसं मे 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 माझं 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 करणाऱ्यांकडे त्या आवाजाने एखाद्या दिवशी काळ येतो आणि त्याला मारून टाकतो आणि कधी जातो कळणार नाही. आपण मे 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 माझं माझं करण्यामध्येच राहून जाऊ. न मम. ज्ञानोबराय दृष्टांत देतात, आपणची विवनी दुहिता, न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. ज्ञानोबराय दृष्टांत देतात, वडील मुलीला जन्म देतात, वाढवतात, लग्नाला योग्य झाली की तिच्याकरता वर बघतात आणि विवाह विधीमध्ये एक अतिशय दुर्लक्षित राहिलेला पण अतिशय महत्वाचा विधी आहे, कन्यादान नावाचा. त्याला फार महत्व राहिलं नाही आता. कन्यादानाला कोणी समोर नसतं, काही नसतं त्याच्यामध्ये. वर आईचा हात असतो, खाली मुलीचा हात असतो, त्याच्या खाली जावयाचा हात असतो, वरून पाणी सोडलं जातं. अवघ्या दोन चार मंत्राचा विधी त्याच्यामध्ये. तो मुलीचा बाप जो असतो, वधूपिता, तो काही नाही, साधा संकल्प करून पाणी सोडत असतो की मी माझी लक्ष्मी स्वरूप असणारी ही कन्या विष्णू स्वरूप असणाऱ्या या वराला प्रदान करतो आहे, एवढाच संकल्प आहे. कन्यादानाच्या विधीमध्ये संकल्प एवढाच आहे, माझी लक्ष्मी स्वरूप असणारी ही कन्या विष्णू स्वरूप असणाऱ्या या वराला मी प्रदान करतो आहे, आता ही माझी राहिली नाही. न मम म्हणे पिता, माझी नाही, आता ही माझी राहिली नाही असं म्हणणारा सुटून जातो आणि हो हो आता ही माझी राहिली आहे असं म्हणणारा सात जन्माचा अडकून पडतो. न मम म्हणे पिता, तो सुटे प्रतिग्रहिता जावई शिरके. मग तो जावई, हा आता ही माझी झाली असं म्हणणारा मात्र अडकून पडतो. नुसत्या सात जन्मात अडकून पडत नाही, त्या प्रत्येक जन्मातल्या प्रत्येक वर्षी दर ज्येष्ठ पौर्णिमेला जन्मोजन्मी हाच मिळावा हा छोटा रिचार्ज आहेच आहे. पुन्हा 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 हाच मिळावा हाच मिळावा हाच मिळावा. आमचे गुरुजी सांगायचे भागवतामध्ये, हाच मिळावा अशी बायकाची अपेक्षा का असते, कारण त्या बाई ती बाई म्हणते याच्यासारखा वेडा दुसरा मिळणार नाही, आज बरा, फसवायला सोपा जातो. आमचे गुरुजी सांगायचे विनोदान. न मम म्हणे पिता, न मे इति नमः. नमन शब्दाचा अर्थ असा आहे,
हे माझं नाही आहे, मग हे आहे कुणाचं आहे? ही कथा मी सांगतोय, हा ग्रंथ मी सांगतो, पण हे सांगणं माझं नाही आहे, हे माझ्या सद्गुरूंच्या कृपेचं आहे, हे भगवंताच्या कृपेचं आहे, असं म्हणून जी समर्पित भावना माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे, की ज्या भावनेचा परिणाम म्हणून एका साक्षी भावाची प्राप्ती आणि तटस्थतेतून ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त होतो, ते आपल्याला नमनातून कळतं, म्हणून नमनाला महत्व आहे, मंगलाचरणाला त्याच्याकरता महत्व आहे. आपले ग्रंथ आपण पहा, ज्ञानेश्वरीचं नमन ओम नमो जी आद्या, गाथ्याचं नमन सकळ मंगळ निधी, ज्ञानोबरायांच्या गाथ्याचं, तुकोबरायांच्या गाथ्याचं समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अथ हा शब्द मंगलवाचकच मानला गेलाय, अथ आणि ओम हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर पडले म्हणून त्याला मांगल्य आलं. ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ, त्या दोन्ही पदाला मांगलिकता आली कारण ओम आणि अथ ही दोन शब्द ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा बाहेर पडले. वैदिक मंगलाचरणामध्ये म्हटलं जात हे मंगलाचरण का करायचं, त्याचे हेतू काही दिलेत. मंगलाचरण करणं हा शिष्ट संप्रदाय आहे. एक, मंगलाचरण करण्यामधून सामर्थ्याची अपेक्षा असते. दोन, आणि मंगलाचरण करण्यामध्ये अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टाची प्राप्ती होत असते म्हणून. तीन हेतू स्पष्ट रूपाने दिले गेले. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमहा, हे भागवताच्या महात्म्याचं मंगलाचरण आहे. मी पुढं भागवतामध्ये आपण जेव्हा प्रवेश करू तेव्हा मी त्याबद्दल बोलतो. मंगलाचरण का करायचं, कशाकरता करायचं, याचा विचार आपल्याला करता येईल. किंवा विषय आला तर आत्ता सांगून जातो. एक शिष्ट संप्रदाय म्हणून मंगलाचरण करायचं असतं. परंपरा आणि परंपरेचं जतन हा भारतीय मनाचा एक संवेदनशील भाग आहे. जेव्हा त्या संवेदनशील भागाबद्दल अभिनिवेश निर्माण होतो त्यावेळेला तो संवेदनशील भाग विचारापासून बाजूला व्हायला लागतो. परंपरा जतन केली पाहिजे का नाही, तर केली पाहिजे, परंपरा पाळाव्यात. मंगलाचरण करणं आमची परंपरा आहे, शिष्ट संप्रदाय आहे. मोठ्यांच्या मागे जाता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला स्वतःच्या स्वातंत्र्याचे निकष हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्रता आपल्याला वैभवापर्यंत नेणाऱ्या भूमिकेपर्यंत नेतेच असं नाही, आपली स्वतंत्रता कुठेतरी आपल्याला बाधितही करत असते. कधीतरी कुणाच्या तरी मागे जाता आलं पाहिजे. आम्ही लहानपणापासून आम्हाला आईने हा बोट धरून आम्हाला उभं राहायला शिकवलंय. मार्गदर्शक आहे ती, तिने दाखवलेल्या मार्गावरून आम्ही पुढे आलोय. वडील मार्गदर्शक आहेत, गुरु मार्गदर्शक आहेत, ग्रंथ मार्गदर्शक आहेत, ज्ञानेश्वरी गाथा मार्गदर्शक आहेत आम्हाला. त्यांच्या मागे आम्हाला जाता कळतच नाही, कळलं नाही तरी जा बाबा. कळत नाही हे तर आहेच आहे, ही तर सगळ्यांचीच अडचण आहे, पण काही ठिकाणी कळत नसलं तरी त्याच्या मागे जाता आलं पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. पुढे गेले त्यांचा मार्ग शोधत आम्हाला मागे जाता आलं पाहिजे. हे अंधानुकरण नाही आहे. कृपा करून याच्यामधला भेद लक्षात घ्या. शिष्ट संप्रदायाचं पालन करणं आणि अंधानुकरण या दोन्ही स्वतंत्र प्रसंगी विरोधी गोष्टी आहेत. म्हणून संप्रदायाचं पालन म्हटलं नाही, शिष्ट संप्रदायाचं पालन. शिष्ट संप्रदाय शहाण्यांचा संप्रदाय. अलीकडच्या काळामध्ये वराड प्रांतामध्ये गुलाबराव महाराज नावाचे एक अंध संत होऊन गेले. फार मोठे महात्मे. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की या जगताच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा शहाणा संप्रदाय आहे. शहाणा संप्रदाय म्हणतो, फार चांगले शब्द त्यांनी वापरले.
वारकरी संप्रदाय हा शहाणा संप्रदाय. त्यांनी असं नाही म्हटलं की वारकरी संप्रदाय हा शहाण्याचा संप्रदाय, असं नाही म्हटलं. शहाण्याचा संप्रदाय नाही आहे, शहाणा संप्रदाय. हे दोन्हीमध्ये फरक आहे. शहाण्याचा संप्रदाय असता तर इथं फक्त शहाणे चाले असते. हा शहाणा संप्रदाय असल्यामुळे इथं वेडा आला तरी त्याला शहाणं करण्याची जबाबदारी हा संप्रदाय घेतो, म्हणून त्याला शहाणा संप्रदाय म्हणायचं. शहाण्याचा नाही येतो, शहाणा संप्रदाय. खटनट यावे शुद्ध होऊन जावे. संप्रदाय शहाणा करणार आहे. शिष्ट संप्रदाय. कुणाच्या मागे आम्ही जावं? अरे कुणाच्याही मागे जाणं हे अंधानुकरण होऊ शकतं. डोळे झाकून एखाद्याच्या मागे जावं का जाऊ नये? तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की जाऊ नये. कुणाच्याही मागे डोळे झाकून जाऊ नये, अंध होऊन जाऊ नये. गोष्ट खरीच आहे, पण मी थोडं वेगळं बोलतो अजून. कुणाच्या मागे डोळे झाकून जावं की जाऊ नये? मी म्हणतो जावं, जावं. कुणाच्याही मागे डोळे झाकून जावं, जावं. पण जाण्याच्या पूर्वी एकदा डोळे उघडून आपण ज्यांच्या मागे चाललोय ते तुकोबार आहेत ना हे बघावं, मग डोळे झाकून जावं. त्याच्यात जास्त शहाणपणा आहे. तुकोबारांच्या मागे डोळे उघडे ठेवून जायचं नाही. गोरोबा काकांच्या मागे जाताना डोळे तिथं डोळे झाकूनच जा. आपलं कल्याण त्याच्यातच आहे. अंध परंपरा न्याय नाही हा, हा शिष्ट संप्रदायाचं आचरण आहे. कारण काही गोष्टी अशा असतात जीवनामध्ये की त्या आपल्या बुद्धीला कळत नाहीत, आणि मग ज्या गोष्टी आपल्या बुद्धीला आपल्याला कळत नाहीत पण आपल्या कल्याणाच्या आहेत का नाही हे आपल्याला ठरवता येत नाही, त्यावेळेला काय करावं? शहाण्यांच्या मागे जावं हे सगळ्यात मोठं शहाणपण आहे. म्हणून शिष्ट असा शब्द वापरला गेला. शिष्ट कोण? ज्ञानोबारांनी त्याची व्याख्या करताना म्हटलंय, श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणची होऊ निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे ते शिष्ट. श्रुतीस्मृतीमधून सांगितल्या गेलेल्या मानवी जीवनाच्या कृतार्थतेच्या जीवनमूल्यांना ज्यांनी आपलंसं केलेलं आहे आणि आपल्या आचरणातून आणि आपल्या लीलेमधून त्या जीवनमूल्यांची अभिव्यक्ती केलेली आहे, अशा व्यक्तींच्या मागे जाणं हा शिष्ट संप्रदाय. लक्षात घ्या. म्हणून महाभारताने चिंतन करताना म्हटलंय, तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न न एको ऋषीर यस्य मतं प्रमाणम धर्मस्य तत्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पंथा. महाजनो येन गतः. मोठी माणसं ज्या रस्त्याने जातात त्याच रस्त्याला प्रशस्त राजमार्ग म्हणा. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा, याच्याकरता तुकोबारांचा अवतार झाला या पृथ्वीच्या पाठीवर. लक्षात घ्या, शिष्ट संप्रदाय म्हणजे स्वतःला शिष्ट समजणाऱ्यांचा संप्रदाय नव्हे. शिष्ट शब्दाचा अर्थ शहाणा, ज्ञानी, प्रगल्भ. संतांच्या मागे जाता आलं पाहिजे. महाजनो येन गतहा स पंथहा. आम्हाला काही प्रश्न निर्माण झाला काय करावं? संतांना विचारा. सताम संदेह पदेशु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्त यहा, कालिदासांनी म्हटलंय. अंतःकरणामध्ये संदेह निर्माण झाला काय करा? सताम अंतःकरणम प्रवृत्त यहा. अरे संतांचं अंतःकरण हे प्रमाण आहे, मग तिकडं प्रवृत्ती झाली पाहिजे. सताम अंतःकरणम प्रमाणम. प्रमाण ते आहे. आणि म्हणून मोठ्यांनी जे केलं ते आम्हाला करता आलं पाहिजे. मोठे जे करतात ते लहानांनी करावं, आणि लहानांनी चांगलं करावं असं वाटत असेल तर मोठ्यांनी चांगलं करावं. सरळ आहे. मोठा जर वाईट वागत असेल तर लहाना, अरे काय, आम्ही घरामध्ये आलेल्या पाहुण्याला आमच्या मुलाचं कौतुक दाखवण्यामध्ये आम्ही आमचा पुरुषार्थ मानतो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, कधी कधी चीड येते, कधी कधी हसू येतं, पण बोलता येत नाही. म्हणून मग भागवतामधून बोलावं लागतं. काय करू?
घरात आलेल्या पाहुण्याला आई आपल्या मुलाला बोलवते आणि आई सांगते, बाळा बाबा कसं तंबाखू खातात करून दाखव. मग ते पोरगं चोळून दाखवतं आणि ह्याच्यामध्ये आईला वाटतं काय पुरुषार्थ आहे, मोठ्याने केलं तेच लहानाने असंच वागायचं आहे का, हा शिष्ट संप्रदाय मानायचा का. बाबा कसे सिगारेट ओढतात करून दाखव, मग ते पोरगं करून दाखवतं. आमचे एक मित्र होते शिव्या द्यायचे, वाक्यावाक्याला शिवी, वाक्यावाक्याला शिवी, वाक्याची सुरुवात शिवीन आणि शेवटही शिवीन, म्हणजे शिवीचं संपुटच होतं वाक्याला. मुलगा शिव्या द्यायला लागला. एके दिवशी माझ्याकडे आले, म्हणले अरे काय करू मला कळतच नाही, शाळेत जातो आणि काय काय शिव्या शिकून येतो. मी म्हणलं त्याला शाळेत कशाला, घरीच विद्यापीठ आहे, तो शाळेत जाईलच कशाला त्याकरता. लहानाने चांगलं वाकावं वाटत असेल तर मोठ्याने तसा आदर्श ठेवला पाहिजे. आणि मोठे जो आदर्श ठेवतात, येथं वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ, ज्ञानोबराय बोलतात. याकरता म्हणून शिष्ट संप्रदायाचं पालन का मंगलाचरण केलं जातं. मंगलाचरण ग्रंथाच्या परिपूर्ती करता केलं जात असलं तरी सुद्धा त्याचा मुख्य उद्देश पहिला सांगितला गेला, मंगलाचरण करणं हा आपला शिष्ट संप्रदाय आहे भारतीय संस्कृतीचा. आमच्या सगळ्या 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 ग्रंथाच्या सुरुवातीला, आध्यात्मिक ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण आलं, ओम नमो जी आद्य आलं, अध्याया अध्यायाला मंगलाचरण आलं. दुसरा हेतू आहे मंगलाचरण करण्याचा, मंगलाचरण का करावं, मंगलाचरणातून अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टाची प्राप्ती होते म्हणून. मंगलाचरण करण्यातून काय मिळतं, जे जे अनिष्ट आहे त्याची व्यावृत्ती होते आणि जे जे इष्ट आहे ते आम्हाला मिळून जातं. भगवंताचं संतांचं सद्गुरूंचं चिंतन हे आमच्या जीवनातल्या अंधकाराचा नाश करणार आहे, आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकणार आहे. मंगलाचरण करा, त्यांचं चिंतन करा, त्यांचं नमन करा. कशा करता, त्याच्याने जीवनातला अंधकार निवृत्त होईल. अशुभानि निराचष्टे तनोति शुभ संततिम स्मृतिमात्रेण यत्पुंसाम ब्रह्मतन्मंगलम परम. आणि अतिकल्याण रूपत्वात नित्यकल्याण संश्रयात स्मर्तृणाम वरदात्वाच्च ब्रह्मतन्मंगलम विदुः. मंगलाचरणाचे दोन्ही हेतू सांगितले गेले. अशुभानि निराचष्टे, जे अशुभ आहे त्याचं निराकरण, आणि अतिकल्याण रूपत्वात आणि अत्यंत कल्याणकारक जे आहे त्याची प्राप्ती होणं, हे मंगलाचरणाने साधलं जातं. देवाचं नाव घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कशा करता, दोन दोनदा सांगावं लागलं हेच कारण आहे. हरिमुखे म्हणा, त्याच्यानं तुमचं अज्ञान जाईल, आणि हरिमुखे म्हणा, त्याच्यानं तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्ती ही मंगलाचरणाने होत असते. म्हणून आपल्याकडे ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करण्याची पद्धत आहे, आणि त्याचा क्रमही असाच आहे, अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्ती असाच आहे. इष्ट प्राप्तीपूर्वक अनिष्ट निवृत्ती नाही. ऐका, इष्ट प्राप्तीपूर्वक अनिष्ट निवृत्ती नाही, अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्तीचा विचार करा. वाईट जाऊन चांगलं मिळावं का चांगलं मिळून वाईट जावं, तर वाईट जाऊनच चांगलं मिळावं. चांगलं मिळून वाईट जात नाही, कारण वाईट राहून जर चांगलं मिळत असेल तर मिळालेलं असलेलं वाईट मिळालेल्या चांगल्याला चांगलं राहू देत नाही. याच्याकरता आधी अनिष्ट निवृत्ती आणि मग इष्ट प्राप्ती. विचार करून पहा, ज्या भांड्यामध्ये लिंबाचा रस काढलेला आहे त्याच भांड्यामध्ये दूध घेता येतं का? घेता येत नाही. मग ते भांडं स्वच्छ धुवावं लागतं. किती स्वच्छ? नाही, स्वच्छ धुतलंय, फक्त थोडा लिंबाचं बी राहिलंय. फक्त लिंबाचं बी राहून जर दूध घातलं तर राहिलेलं बी आलेल्या दुधाला नासवून टाकेल. याच्याकरता जे अनिष्ट आहे ते आधी पूर्णतः गेलं पाहिजे. वाईटाची निवृत्ती आधी आणि मग चांगल्याची प्राप्ती, चांगल्याचं आधान होत असत. साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो. आपल्या घरामध्ये पाहुणे येणार आहेत असं कळल्यानंतर आपण
बैठक आवरतो. बैठक आवरणं ही एक प्रक्रिया आहे, वेगवेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका कदाचित वेगळी असेल, पण माझ्या दृष्टीने बैठक आवरणं या शब्दाचा अर्थ बाहेरचा पसारा कपाटात कोंबणं एवढाच असतो. खरं खोटं देव जाणे. बैठक आवरा, बैठक आवरा म्हणजे काय? जे बाहेर पसरून ठेवलेलं आहे ते कपाटात घालून एकदा कडी लावा. ते गेल्यानंतर एकदा दार उघडलं की सगळं येणारच आहे अंगावर, पण ते असेपर्यंत तरी स्वच्छ दिसलं पाहिजे. ठीक आहे. आता बैठक आवरायची, पाहुणे येणार आहेत, पाहुणे येणार आहेत, बैठक आवरा म्हणजे काय करायचं? त्याच्यामध्ये दोनच गोष्टी असतात, एक तर बैठक स्वच्छ करायची आणि त्याच्यावर काय ते गालिचा वगैरे टाकायचं. झाडून घेऊन गालिचा टाकावा का गालिचा टाकून झाडावं? चला साधा प्रश्न आहे, कोणी सांगा. आपल्याला सवय असेल तर आपण सांगा. जे पुरुष बैठक आवरत शकतात त्यांनी सांगितलं तरी माझी काही ना काही झाडणं काही दोष नाही. घरामध्ये झाडलं तर काय झालं? बायकोला मदत करणं काही गुन्हा आहे का? काही नाही, असं काही नसतं. बायको नाही आपल्याला पोळ्या करायला मदत करत, आपण तिला थोडी करायची, एवढं काय त्याच्यात? काय करता काय? आधी झाडून घेऊन मग गालीच्या टाकता का आधी गालीच्या टाकून मग झाडून घेता? गालीच्या टाकून जर तुम्ही झाडाल तर गालीच्याचा खालचा कचरा पाहुण्याला बसू देणार नाही. मग आधी काय करा? आधी कचरा काढून टाका आणि मग गालीच्या टाका. जे अनिष्ट आहे ते आधी निवृत्त झालं पाहिजे आणि जे चांगलं आहे त्याचं आधान नंतर झालं पाहिजे, असाच जीवनाचा क्रम आहे. तमसो मा ज्योतिर्गमय नंतर, आधी तमसो मा म्हटलंय ना. जे वाईट आहे त्याची निवृत्ती आधी झाली पाहिजे ना. मग अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्टाची प्राप्ती करून घ्यायची असेल मंगलाचरण करा. आणि मंगलाचरणाचा तिसरा हेतू सांगितला गेला, मंगलाचरण एवढ्या करता करा की जो मंगलाचरण करणारा ग्रंथाचा कर्ता आहे त्याला सामर्थ्याची अपेक्षा असते. म्हणून एखादा ग्रंथ करताना किंवा ग्रंथाची निर्मिती करताना ग्रंथ करता त्या ग्रंथातल्या किंवा त्याला अपेक्षित असलेल्या विषयातलं सगळंच सांगू शकत नाही. एखादं कार्य स्वीकारल्यानंतर त्या कार्याच्या परिपूर्णतेकरता आवश्यक असणारं सगळंच सामर्थ्य त्या कर्त्याच्या ठिकाणी प्रत्येक वेळेला असतंच असं नाही. काही वेळेला धाडसानं मनुष्य कर्माला प्रारंभ करतो पण नंतर लक्षात येतं की हे पूर्णतेला नेणं बऱ्याच वेळेला आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. सुरू तर केलंय पण पूर्ण होईल का नाही माहिती नाही. मग अशा वेळेला काय करा? अशा वेळेला कुणीतरी एखादा सामर्थ्यसंपन्न आमच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. ग्रंथ करताना आपण सुरुवात करतो, नंतर नंतर बुद्धी मदत करत नाही, चित्ताची एकाग्रता राहत नाही, अनेक व्यवधानं यायला लागतात, अनेक प्रतिबंध यायला लागतात. त्या सर्व प्रतिबंधांवर मात करण्याकरता आवश्यक असणारा वेळ आपल्या हातामध्ये नसतो. ते सामर्थ्य कदाचित आपल्या ठिकाणी नसतं, तेवढी शारीरिक शक्ती आपल्या ठिकाणी नसते. मग त्या सर्व प्रतिबंधांवर मात करून आपलं इप्सित आपल्याला साध्य करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या सामर्थ्याची अपेक्षा ही जर आम्हाला सद्गुरूंकडून अथवा भगवंताकडून असेल तर त्यांचं नमन करून त्या सामर्थ्याची याचना त्या रूपानं त्यांना करता येते, त्यांच्या समोर करता येते. याच्याकरता मंगलाचरण करा. हे मंगलाचरण भागवताने केलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमहा. आम्ही भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो, नमन करतो. कशाकरता करतो? कोण भगवान श्रीकृष्ण? तीन लक्षणं त्यांची सांगितली. एक सच्चिदानंद रूप आहेत, दोन सकल विश्वाच्या उत्पत्तीला कारण आहेत, आणि तीन ज्यांच्या चिंतनानं तीनही तापाची निवृत्ती होते असे भगवान श्रीकृष्ण. याच्यामध्ये भगवंताची लक्षणं आली. सच्चिदानंद रूपाय भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे आणि तापत्रय विनाशाय हे भगवंताची तटस्थ लक्षण आहे.
लक्षणाने वस्तूचा परिचय होतो, नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितु लक्षण प्रमाणाभ्याम, असं न्यायाचं म्हणणं आहे. पदार्थाचा परिचय हा पदार्थाकडे बघितल्याने होत नाही, त्या पदार्थाच्या लक्षणाने आणि त्या पदार्थाला आवश्यक असणाऱ्या प्रमाणाने होत असतो. पदार्थाचं लक्षण सांगितलं तरच पदार्थ कळतो. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. लक्षण दोन प्रकारचं असतं, एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. जे लक्षण लक्ष्याबरोबर राहतं, लक्ष रूप होऊन जातं, लक्ष्याचा असं आहे. आता त्याच्यातही बारकाई बघायची असेल तर जे लक्ष्याला वेगळं काढतं आणि लक्ष्याचा बोध करून दिल्यानंतर स्वतः लक्ष रूप होतं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. आणि जे लक्ष्याला वेगळं काढतं परंतु लक्ष्याचा बोध करून दिल्यानंतर लक्ष्याशी एक रूप होत नाही त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. सोप्या भाषेमध्ये एवढंच आहे. त्याची पारिभाषिक शब्दावली मी आपल्या समोर ठेवत नाही आता. लक्ष्याचा बोध करून देणं, वेगळं काढणं, बोध करून देणं हे लक्षणाचं काम आहे. लक्षण व्यावर्तक असतं. असाधारण धर्मो लक्षण हा. लक्षण म्हणजे त्या पदार्थातल्या व्यक्तीमधला असाधारण धर्म असतो त्याला लक्षण असं म्हणतात. पुष्कळ आहे लक्षण सांगायची तर पुष्कळ आहे. व्याकरणामध्ये विशेषण जे काम करत असताना ते काम सामान्यत्वानं वेदांतामध्ये लक्षण करत असतं. काळी गाय असं म्हटलं की इतर गायींपेक्षा वेगळी झाली की नाही, लक्षण झालं गायीचं. कपिलत्व हे त्या गायीचं लक्षण झालं या निमित्तानं. तटस्थ आणि स्वरूप. स्वरूप लक्षण लक्ष्याला वेगळं काढतं, लक्ष्याचा बोधही करून देतं आणि बोध करून दिल्यानंतर लक्ष्याशी एकरूप होऊन जातं. आणि तटस्थ लक्षणही लक्ष्याला वेगळं काढतं, लक्ष्याचा बोध करून देतं पण लक्ष्याशी एकरूप होत नाही. साधं उदाहरण अनेक वेळेला दिलं जातं वेदांतामध्ये, ते देऊन पुढे जातो. ते देऊन पुढे जातो. एका माणसाला दुसऱ्या एका माणसाचं घर शोधायचं होतं. त्याने हातामध्ये कागदावर पत्ता लिहून घेतला आणि ते घर ज्या गल्लीमध्ये होतं त्या गल्लीच्या तोंडाशी येऊन उभा राहिला. त्या गल्लीच्या तोंडाशी काही मंडळी बसली होती, अगदी तोंडाला काही मंडळी त्याच गल्लीच्या तोंडाशी होतात असं नाही, जगातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या गल्ल्याच्या तोंडाशी बसलेलेच असतात. काही उद्योग नसतो, काही नसतो, हरिपाठ करायचा नाही, रामकृष्ण हरी नाही, काही वाचायचं नाही, चांगलं चिंतन नाही, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याचं याला, याचं त्याला करत बसायचं, एवढंच काम. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बस दुसरा हेतूच नाही जीवनात. बसलेले लोक, तो गेला, त्याने विचारलं अहो हे अमके अमके ग्रहस्थ कुठे राहतात. तिथला एक जण, ते काय समोरचं घर, समोर बघितलं सात आठ घर. समोरचं घर म्हणजे काय कळलं नाही, पण अहो समोर सात आठ घरं दिसतात, याच्यातलं नेमकं कोणतं. तो पत्ता सांगणारा एकदम अंगावर, त्यामुळे काय सारखं सारखं विचारता हो, लाजा वाटत नाही तुम्हाला, आम्ही काय एवढ्या करता बसलो काही तर जा समोरचं घर. अहो पण समोरचं म्हणजे कोणतं, त्यांनी लांबून सांगितलं ते कावळा बसलेलं घर आहे ना ते त्यांचं. ठीक आहे, कावळा बसलेलं घर कळलं, घराचा बोध झाला, हा निघाला. तो घरापर्यंत जाईपर्यंत तो कावळा उडाला आणि दुसऱ्या घरावर बसला. याने घराचा बोध काय करून दिला होता, कावळा बसलेलं घर, कावळा बसलेलं घर एवढाच बोध करून दिला. तो कावळा उडाला दुसऱ्या घरावर बसला, हा दुसऱ्या घराकडे निघाला. तेवढ्यात तो कावळा उडाला दुसऱ्या घरावर बसला, हा संध्याकाळपर्यंत फिरला पण घर सापडलं नाही. कारण का, बोध काय झाला, कावळा बसलेलं घर. संध्याकाळी पुन्हा फिरून त्याच गल्लीच्या तोंडाशी आला, तिथंच आला. ते सकाळी बसलेले संध्याकाळी तिथंच होते, ते घरी जात नाहीत. तो पुन्हा आला, त्याने विचारलं अहो अमक्या माणसाचं, त्याने अहो सकाळी सांगितलं ना तुम्हाला,
म्हणलं सकाळी तुम्ही म्हणालात ते कावळा बसलेलं घर, ते कावळ्याच्या मागे मागे फिरलो दिवसभर, ते सापडलंच नाही. दुसरा एक शहाणा माणूस तिथं होता, तो म्हणाल काय पाहिजे, म्हणे अमक्या अमक्या माणसाचं घर पाहिजे. मग मी यांना विचारलं तर हे म्हणले कावळा बसलेलं घर, मी फिरत राहिलो, नीट सांगितलं नाही यांनी. ते म्हणाले तुम्ही कशाला यांच्या नादाला लागलात, सकाळी सकाळी हे बरे नसतात, कशाला यांच्या ना. मी तुम्हाला सांगतो काय काय पाहिजे, काय या माणसाचं घर पाहिजे ना, हे पा निळ्या रंगाचा दरवाजा दिसतोय ना, ते घर त्यांचं. कावळा बसलेलं घर हे बसलेल्या कावळ्यांनी त्या घराला इतर घरापासून वेगळं केलं की नाही, केलं. त्या घराचा बोध करून दिला की नाही, करून दिला. पण बोध झाल्यानंतर तो कावळा त्या घरावर कायमचा बसून राहिला का, नाही. म्हणून लक्ष्याला वेगळं करून जे लक्ष्याशी एकरूप होत नाही ते तटस्थ लक्षण. निळ्या रंगाचा दरवाजा म्हटलं की तो निळा रंग त्या दरवाजाला कायमचा लागला, आता तो निघणार नाहीये, त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. भगवान सच्चित आनंद रूप आहेत हे भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. कारण भगवंताची सद्रूपता, चिद्रूपता आणि आनंद रूपता ही दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाहीये, सापेक्षत्वान निरपेक्ष आहे. भगवान सद्रूप आहेत, आहेच आहेत. आम्ही असत आहोत त्याचा परमात्म्याशी संबंध नाहीये. परमात्मा चिद्रूप आहेत, आहेच आहेत. आम्ही दुःखरूप आहोत, परमात्म्याचा त्याचा संबंध नाहीये. आम्ही जड आहोत, परमात्म्याचा त्याचा सद्रूपाचा चिद्रूपाचा संबंध नाही आहे. परमात्मा आनंद रूप आहेत, आम्ही दुःखी आहोत, तुमच्या दुःखाचा आणि परमात्म्याचा काही संबंध. आम्हाला सुख आहे का नाही, आम्हाला दुःख आहे का नाही, आम्ही जड आहोत का चेतन आहोत, आम्ही सत आहोत का असत आहोत, याचा काहीही संबंध नाही. हे जग असलं काय आणि हे जग नसलं काय, परमात्मा सच्चिदानंद रूपच आहे. तुम्ही आम्ही असापेक्षत्वानं आमका मनुष्य सुखी आहे का, तर मी दुखी आहे म्हणून. आज माझ्या पोटात दुखतंय का, तुम्ही सुखी आहात म्हणून. म्हणजे माझं सुख दुःख हे तुमच्या सुख दुःखावर अवलंबून जर असेल तर ते सापेक्षत्वानं झालं. आणि जे जे वेदांताचा नियम आहे, जे जे सापेक्ष आहे ते प्रमेय आहे. जे जे सापेक्ष आहे ते दुःखरूप आहे. जे जे सापेक्ष आहे ते परिच्छिन्न आहे वेदांताच्या दृष्टीने. सापेक्ष पदार्थ सुखाला निमित्त होत नाही, सुखाचा हेतू होत नाही. परमात्मा सद्रूप आहे, परमात्मा चिद्रूप आहे, परमात्मा आनंद रूप आहे. श्रीकृष्णाय वयम नमः, त्या भगवान श्रीकृष्णाला आम्ही नमन करतो, वंदन करतो. सद्रूप आहेत, आम्ही सत्चा विचार करताना सुद्धा असताच्या सापेक्षत्वानंच करतो. बाकीचं सगळं असत आहे म्हणून आम्ही त्याला सत म्हणत असू, नाही. जग नसताना असद्रूप असणारं जगत निर्माण झालेलं नसतानाही तो सद्रूप होता. सदैव सौम्येदमग्रासीत एकमेवा द्वितीयम तदाईक्षत बहुस्याम प्रजायेय. उपनिषद बोलतं इदम अग्र सत एव आसीत. अग्र आसीत याचा अर्थ हे निर्माण झालेलं नसताना सुद्धा सत आसीत. तो परमात्मा सद्रूप आहे, कारण सत हे त्याचं विशेषण नाहीये, ते त्याचं स्वरूप आहे. विशेषण हे कदाचित विशेषाच्या सापेक्षत्वानं त्याला प्राप्त होऊ शकतं, विशेषाच्या सापेक्षत्वानं प्राप्त होऊ शकतं. पण स्वरूप हे कुणाच्या सापेक्षत्वानं प्राप्त होत नाही, ते असतंच, ते नित्य आहे, शाश्वत आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. उपनिषदाने परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. परमात्मा सद्रूप आहेत. नाथ महाराजांनी भागवताच्या एकादश स्कंधामध्ये सत या पदाच्या 5 व्याख्या केल्या वेगवेगळ्या रूपान. कशाला सत म्हणायचं, त्याच्यातल्या काही व्याख्या सत आचरण किंवा सत्य बोलणं या अनुषंगानं आहे. 2 व्याख्या आहेत त्या सत स्वरूपाच्या संबंधाने. कशाला सत म्हणा, नाथ महाराजांनी एक सोपी व्याख्या केली. सत कशाला, सत्य कशाला म्हणा, याची एक सोपी व्याख्या नाथ महाराजांनी केली. गोड व्याख्या, कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी. कशाला सत्य म्हणा,
भूतकाल, वर्तमान काल आणि भविष्य काल या तीन कालापैकी एकाही कालामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला सत्य म्हणा. एक व्याख्यानात महाराजांनी केली, काही पदार्थांच्या बाबतीमध्ये भूतकालात सत नाही शब्द लागतो, काही पदार्थाला वर्तमानात नाही शब्द लागतो, काही पदार्थाला भविष्यात नाही शब्द लागतो. माझा देह मी जन्माला येण्याच्या पूर्वी होता का? नाही शब्द लागला ना भूतकालात, मग देह असत आहे, सत नाही. मी गेल्यानंतर हा देह ठेवतील का? नाही शब्द भविष्य काळात लागला ना, मग हा देह असत आहे. मृगजळाची नदी वर्तमानात आहे का? नाही शब्द लागला ना, असत आहे. जगतातल्या सर्व पदार्थांना भूतकालात, वर्तमानात किंवा भविष्यामध्ये नाही शब्द आज ना उद्या लागणारच आहे. सर्व पदार्थ आज जरी दिसत असले तरी उद्या नसणारच आहेत. मायेला कदाचित भूतकालात नाही शब्द लागणार नाही, पण ब्रह्मज्ञानानंतर ती माया नाही अशा स्वरूपात जाणार आहे ना. अनादि असली तरी शांतच आहे, मग तिला नाही शब्द जर लागणार असेल तर ती सुद्धा सत नाही. हे जगत कधी ना कधीतरी प्रलयामध्ये जाणारच की नाही, नष्ट होणारच की नाही, ते असेपर्यंत तुम्ही त्याला सत्य मानता का असत्य मानता हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. प्रलय काळामध्ये ह्या या जगताचा विनाश होणार आहे का नाही हा मुद्दा महत्त्वाचा. कधी ना कधीतरी एक वेळ अशी येईल की नाही की हे जग नाही अशी अवस्था येईल, होईल की नाही? होईल. मग या जगताला सत्य म्हणता येणार नाही. मग सत्य कशाला म्हणा? तिन्ही काळापैकी एकाही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही ते सत्य. परमात्मा पूर्वी नव्हता का? नाही, होता. परमात्मा आज नाही का? आहे. परमात्मा उद्या नसणार आहे का? असणारच आहे, तोच असणार आहे. तिन्ही काळात नाही शब्द लागत नाही म्हणून परमात्मा सत्य. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य तू भूतकाळात, सत्य तू, सत्य तू वर्तमान काळात, सत्य तू आणि भविष्य काळातही सत्य तू, म्हणून तूच सत्य. त्रिवार सत्यता सांगितली गेली. परमात्मा सत्य आहे, परमात्मा चिद्रूप आहे, परमात्मा आनंद रूप आहे. जगतामध्ये जिथं जिथं आनंदाची प्राप्ती होते तिथं तिथं परमात्म्याचीच ती कृपा आहे, तो परमात्म्याचाच अंश आहे. आम्हाला प्राप्त होणारा कोणताही आनंद आम्हाला भले विषयापासून प्राप्त झाल्यासारखा वाटत असेल पण तो विषयाचा आनंद नसतो. आनंद हा स्वरूपाचा स्वभाव आहे. आनंद हे आपलं स्वरूप आहे, ते बाहेरून येत नाही. माझ्या आनंदाच्या प्राप्तीचे काही कारण मी माझ्या स्वजीवनाच्या बाहेर शोधत असतो, चालत नाही. या जगतामध्ये कोणी मला आनंद देऊ शकत नाही आणि कोणी मला दुःख देऊ शकत नाही. आनंद हा हे माझं स्वरूप आहे, तो माझा स्वभाव आहे. वेदांताच्या दृष्टीने कोण देणार मला सुख आणि कोण देणार मला दुःख? आमच्या दुःखाची एखाद्या घटनेने मला दुःख झालं आणि मी म्हणतो तो तसा वागला म्हणून मला दुःख झालं, माझ्या दुःखाचं कारण तो आहे असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा तो असा वागला म्हणून जर मला दुःख होणार असेल आणि त्याचं असं वर्तन कुणाच्या तरी दुःखाचं निमित्त होणार असेल तर अशीच वर्तनं ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या जीवनातही घडली ना, पण ते दुःखी नाही झाले कुठे का? जर वर्तनाने दुसऱ्यांच्या वर्तनानेच दुःख होणार असेल तर ज्ञानोबाराय तुकोबाराही दुःखी व्हायला पाहिजे होते, पण ज्ञानोबाराय दुःखी झाले नाही. त्यांच्या जीवनामध्ये दुःख दिसत नाही. अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता म्हणणारे हे महात्मे भरला घनदाट तो त्यांना सर्वत्र तो परमात्मा आनंद रूपाने अनुभवाला येतो. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. काय भाषा आहे? आनंदाचे डोही, आनंद तरंग, काय भाषा आहे? आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंदू. काय भाषा आहे? कुठून आली ही भाषा? धंद्याचं दिवाळं निघालं तरी अवघा झाला आनंदू, बायको मेली अवघा झाला आनंदू. काय भाषा कुठून आली? घडणारे प्रसंग माझ्या चित्ताला क्षोभ निर्माण करतात, गोष्ट करीये, पण त्याच चित्ताचा धर्म त्याच्याच खाली कुठेतरी माझा आनंद लपला याच्यात, याचं आम्हाला विस्मरण झालं.
वेदांत त्याचं स्मरण करून देतो, संत वाङ्मय त्याचं स्मरण करून देतो. जिथं जिथं कारण आनंद हा आमचं हे आमचं स्वरूप आहे ना, मग जिथं जिथं आनंदाची अनुभूती, लाडू खाल्ल्यानंतर आनंद होत नाही हो, गोड पदार्थाच्या सेवनाने जर आनंद झाला असता तर जगतातल्या सर्व जीवांना गोड आवडायला पाहिजे होतं, कारण आनंद गोडामध्ये राहतो आणि आनंद सगळ्यांनाच हवाय, मग सगळ्यांनाच गोड पदार्थ हवाय. का मिरचीच्या ठेच्याचा जन्म झाला असेल जगतामध्ये, का झाला असेल? जर गोड विषयामध्येच आनंद राहिला असता तर प्रतिकूल विषयाची निर्मिती का केली असेल या जगतामध्ये, का झाली असेल? आनंद बाहेर नाही, आनंद आमचा स्वभाव आहे, आनंद हे आमचं स्वरूप आहे. तो बाहेरून आल्यासारखा दिसतो हे आमच्या अज्ञानाचं कारण आहे, आमच्या अज्ञानाचं फल आहे. वेदांतामध्ये दृष्टांत आला, एक कुत्र दोन चार दिवसापासून उपाशी, अन्नाच्या शोधात जात असताना रस्त्यावर एक वाळलेला हाडकाचा तुकडा त्याला मिळाला. हाडाचा तुकडा रस्त्यावर पडलेला मातीत, हाड बघितलं की कुत्री आनंदित होतात. जिथं लावायचं आहे तिथं लावा. कुत्र्याला, बरेच कुत्र्यांना हाडकं आवडतात, कशी आवडतात का आवडतात याची चिकित्सा मला करण्याचं कारण नाही. कुत्र्याला आनंद वाटला, हाड उचललं, कुठेतरी निवांत बसून खावं म्हणून एका झाडाखाली गेलं, बसला, तो हाडाचा तुकडा चघळायला लागला. आता वाळलेला हाडाचा तुकडा त्याच्यामध्ये काय त्याला मांस सापडणार, कधी किती दिवसापूर्वी मातीमध्ये पडलेलं काय, पण ते चघळा, त्याला अपेक्षा होती याच्यातून मला काहीतरी मिळेल. ते चघळता चघळता तो हाडाचा तुकडा त्याच्या हिरडीमध्ये घुसला, भळभळ भळभळ रक्त यायला लागलं आणि ते रक्त त्याच्या तोंडात गेल्यानंतर तो कुत्रा म्हणायला लागला, काय हाडू गोड आहे, किती रक्त याच्यामध्ये. वेदांतात दृष्टांत आला, रक्तापासून किंवा रक्त त्याला मिळालं, ते रक्त हाडातलं का कुत्र्याचं? रक्त हाडातून येत नाही, ते आहे कुत्र्याचं, पण हाडातून आल्यासारखं जसं दिसतं तसा आनंद विषयातून येत नाही, तो असतो आपलाच, तो विषयातून आल्यासारखा दिसत असतो. वेदांतानी दृष्टांत दिला, आनंद स्वरूप परमात्मा, कारण आमच्या हृदयात तो परमात्मा आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर ज्ञानम अपोहनंच, सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. भगवान बोलतात तो आनंद परमात्मा सच्चिद आनंद रूप आहे, हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाची उत्पत्ती आदी, उत्पत्ती म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय, या सगळ्याला जो हेतू आहे कारण आहे तो परमात्मा, हे भगवंताचं तटस्थ लक्षण. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्व विज्ञस्वराट, प्रथम स्कंधाचा पहिला मंगलाचरणाचा श्लोक आपल्याला येईल तो हा. जन्माद्यस्य यतः, ब्रह्मसूत्रात आलेलं चिंतन, या विश्वाची उत्पत्ती, या विश्वाची स्थिती, या विश्वाचा लय, याला कारण परमात्मा आहे. जगत आकाराला येतं भगवंतामुळे, जगत राहतं भगवंतामुळे, आणि या जगताचा लय होतो भगवंतामुळे. यतो इमानी भूतानी जायंते, यतो वा इमानी भूतानी जायंते, येन जातानी जीवंती, यत प्रयंती अभिसंविशंती, तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. उपनिषदानी चिंतन केलं, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीस. तुकोबाराय बोलतात, ज्याच्यापासून हे विश्व निर्माला जन्माला आलं, ज्याच्यापासून हे विश्व जन्माला आलं, ज्याच्या आधारावर टिकलं आणि ज्याच्या मध्ये लय पावलं, तो परमात्मा या जगताचं अभिन्न निमित्त पादान कारण आहे. मातीपासून मडकं जन्माला येतं, मातीच्या आधारावरच राहतं आणि फुटल्यानंतर मातीतच विलीन होऊन जातं,
कारण माती हे त्या घटाचं अभिनिमित्त, माती हे त्या घटाचं उपादान कारण आहे, कुंभार हे त्या घटाचं निमित्त कारण आहे, पण परमात्मा या जगताचं निमित्त आणि उपादान दोन्ही कारण आहे. बनवणाराही परमात्मा आणि ज्याच्यापासून हे जग बनवलं गेलं तोही परमात्मा. विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमहा. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हे तीन ताप आहेत, हे तिन्ही दुःख आहेत. या तिन्ही दुःखाची निवृत्ती भगवंताच्या कृपेने होत असते. तहान लागली, भूक लागली, आध्यात्मिक दुःख आहे. घरामध्ये चोरी झाली, अधिभौतिक दुःख आहे. उतपिशाच्यादिक दुःख जी सांगितली जातात, किंवा पत्रिकेमधली दुःख, कुणाचा शनीच असा आहे, वक्री झाला आहे, हेच असं झालं आहे, त्याची दृष्टी त्याच्यावरच पडली, मंगळच आहे, साडेसातीच लागली, सगळी अधिदैविक दुःख. या सर्व दुःखांवरचा उतारा, या सर्व दुःखांची निवृत्ती ही केवळ आणि केवळ भगवंताच्या कृपेने होते. अशी अनेक उदाहरणं भागवतामध्ये आपल्याला सापडतील की अधिभौतिक दुःख गेलं, अधिदैविक दुःख गेलं, आध्यात्मिक दुःख गेलं, आणि या सर्व दुःखांच्या निवृत्तीला कारण केवळ आणि केवळ भगवंताची कृपा ठरली. आत्ता त्याचा विस्तार करण्याचं कारण नाही. भगवंताचं असं मंगलाचरण करून भागवत शुकाचार्यांचं मंगलाचरण करतं. देवाबरोबर संतांचंही वर मंगलाचरण केलं गेलंय, पुढे येणारच आहे, म्हणून आत्ता त्याचा विस्तार मी करत नाही. प्रश्न विचारला गेला, शौनक सुतांना विचारतात, महाराज भक्ती ज्ञान विराग आपतो विवेको वर्धते महान, माया मोह निराशश्च वैष्णवैहि क्रियते कथम. सुतांना प्रश्न विचारलाय, शौनक विचारतात, भक्ती ज्ञान आणि वैराग्यानं प्राप्त होणारा जो विवेक आहे, हा विवेक कशानं वृद्धिंगत होतो? जाता जाता शौनकांनी आपल्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या विवेकाची स्थानही सांगितली. भक्ती ज्ञान आणि वैराग्य याच्यानं प्राप्त होणारा विवेक, वैराग्यानं विवेक प्राप्त होईल का विवेकानं वैराग्य प्राप्त होईल? विवेकानंतर वैराग्य असते. आदौ नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते इहा मूत्र फलभोग विराग हा तदनंतरम. आचार्यांनी क्रम सांगत असताना विवेक चुडामणीमध्ये तो क्रम सांगितला असा, आधी विवेक आणि मग वैराग्य. पण इथं शौनक विचारतात की भक्ती ज्ञान वैराग्यानं प्राप्त होणारा विवेक कशानं वृद्धिंगत होतो? म्हणून इथं विवेक शब्दाचा अर्थ करताना विच धातू जो फक्त वेगळे करणे एवढ्या अर्थाने वापरला जातो, त्या अर्थाने तो घ्यायचा नाही आहे. दोन प्रश्न विचारले, विचाराची वृद्धी कशाने होते? वैराग्याने जो विचार स्फुरतो तो विचार ब्रह्मज्ञानाकडे आम्हाला प्रवृत्त करतो. विवेक शब्दाचा दुसरा अर्थ आहे विचार, कारण विचार आणि विवेक या दोन्ही शब्दामध्ये एकच धातू आहे विच. विच धातूपासूनच विवेक शब्द आहे, विच धातूपासूनच विचार शब्द आहे. अर्थभिन्नता कोणत्या अर्थाने स्वीकारायची हा भाग वेगळा. भक्तीनं प्राप्त होणारा विचार, ज्ञानानं प्राप्त होणारा विचार आणि वैराग्यानं प्राप्त होणारा विचार कशानं वृद्धिंगत होतो? तो वृद्धिंगत कुठपर्यंत होणार? भगवत चरणाच्या प्राप्तीपर्यंत त्याची वृद्धी आहे. विचाराच्या वृद्धीची परिसमाप्ती भगवत चरणामध्ये असते. विचाराच्या वृद्धीची परिसमाप्ती स्वरूपाच्या चिंतनात असते. प्राप्तीत म्हणत नाही मी, कारण स्वरूपाची प्राप्ती नित्य आहे, त्याची प्राप्ती होणार नाही, त्याच्या चिंतनात असते. कशाने हा विचार विस्तारतो? आणि जे वैष्णव आहेत, जे भगवंताची आराधना करतात, वैष्णवैहि क्रियते कथम. वैष्णव शब्द वापर, वैष्णव कुणाला म्हणावं? भागवतामध्ये आलेल्या त्याच्या व्याख्या आहेत, कोण वैष्णवाग्रणी आहे वगैरे वगैरे, भागवत बोलतच आहे.
तुकाराम महाराजांनी वैष्णवाची व्याख्या करताना म्हटलंय, वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, ज्याचं सगळं प्रेम फक्त परमात्म्यावर असतं त्याला वैष्णव म्हणतात. विष्णू अर्पिता अखिलाचारिता असा हा वैष्णव हा, आपला अखिल आचार जो भगवंताच्या चरणी समर्पित करतो त्याला वैष्णव म्हणतात. पुष्कळ अर्थाने वैष्णव शब्दाचं चिंतन आहे. या वैष्णव हे सगळे वैष्णव मोहापासून मायेपासून कसे मुक्त होतात आणि भक्तिज्ञान वैराग्यापासून प्राप्त झालेला विचार वृद्धिंगत कशाने होतो, दोन प्रश्न सूत शौनकाने विचारले. त्याच्यावर सूत शौनकांना उत्तर देतात. या दोन्हीचं उत्तर एकच आहे. जीवाच्या ठिकाणी निर्माण झालेलं सगळं दैन्य दूर करण्यासाठी भगवान शुकाचार्यांनी भागवताचं चिंतन केलं. याचा सरळ अर्थ असा की भागवताच्या चिंतनानेच तो विचार वृद्धिंगतही होतो आणि भागवताच्या चिंतनानेच वैष्णव या मायामोहापासून दूर होऊन जातात. जेव्हा भगवान शुकाचार्य भागवत सांगण्याकरता परीक्षित राजाकडे आले, त्यावेळेला सकल देवता हातामध्ये अमृत धारण करून भगवान शुकाचार्यांच्या समोर आले आणि भगवान शुकाचार्यांना त्यांनी अशी प्रार्थना केली की आपण परीक्षितीला भागवत सांगणार आहात. होय, कशा करता? म्हणे त्याला शाप प्राप्त झाला शृंगी ऋषीकडून, त्याच्याने तो 7 दिवसात मरणार आहे. मरणाची भीती दूर करण्याकरता, त्याला अमृतत्व प्राप्त करून देण्याकरता म्हणून मी त्याला भागवत सांगणार आहे. देवतांनी शुकाचार्यांना असं सांगितलं की त्याला अमृतत्व प्राप्त करून देण्याकरता भागवतच सांगावं लागेल असं काही नाही, त्याला अमृताची प्राप्ती करून द्यायची. अमृतच हवंय ना, मग आम्ही अमृत घेऊन आलेलो, आमचं अमृत तुम्ही त्याला द्या, त्याच्यामुळे त्याची मरणाची भीती जाईल आणि त्या अमृताच्या मोबदल्यामध्ये या भागवताचं कथाश्रवण तुम्ही आम्हाला द्या. कसं देणार? भागवताचं कथाश्रवण तुम्हाला कसं देणार? काही नाही, आम्ही ती कथा ऐकायला बसू आणि आम्हाला ते भागवताचं अमृत प्राप्त होईल. आम्ही तुम्हाला अमृत देतो, तुम्ही आम्हाला भागवत द्या, असा देवाणघेवाणीचा व्यवहार करू. कारण आम्ही दिलेल्या अमृतामुळे परीक्षिती राजाची भीती निवृत्त होईल, त्याला अमृतत्व प्राप्त होईल आणि त्या अमृताच्या मोबदल्यात आम्हाला कथाश्रवणाचा आनंद मिळेल, त्याच्याकरता आम्ही हे अमृत द्यायला तयार आहोत. हे अमृत तुम्ही आम्हाला, ही कथा तुम्ही आम्हाला द्या. हे ऐकल्यानंतर भगवान शुकाचार्य हसले, त्यांनी त्या देवतांचा उपहास केला. त्यांनी सांगितलं, कशाची कशाला जोड देता, काही आहे का नाही? तुम्ही आम्हाला काय देता आणि त्याच्या मोबदल्यात आमच्याकडून कशाची अपेक्षा करता? कमीत कमी व्यवहार करण्याकरता, देवाणघेवाणीचा व्यवहार करण्याकरता दिली आणि घेतली जाणारी वस्तू समतुल्य तरी असावी की नाही? बाजारात जाऊन मी जेव्हा 100 रुपयाची साखर आणतो तेव्हा 100 रुपये आणि साखर या दोन्हीचं मूल्य समान लागतं ना? तर 100 रुपयाची साखर मला मिळाली असं मी म्हणू शकतो. मी द्यायचे 100 रुपये आणि अपेक्षा करायची साखरेच्या पोत्याची, असं कसं होईल? दुकानदार कसा देईल मला? तो म्हणेल, नाही तुम्ही 50 रुपये देणार तर 50 रुपयाची साखर, तुम्ही 100 देणार तर 100 रुपयाची साखर, तुम्ही 10 रुपये देणार तर 10 रुपयाची साखर. भगवान शुकाचार्य हसले, उपहास केला, उपेक्षा केली देवतांची, म्हणे व्यवहार गळतो की नाही? कशाच्या मोबदल्यामध्ये काय मागताय? मला देताय काच आणि त्याच्या मोबदल्यात मागताय चुडामणी? अमृत देता तुम्ही मला, काय त्या अमृतामध्ये तुम्ही ठेवलंय म्हणून त्याच्या मोबदल्यामध्ये मी माझी भागवत कथा तुम्हाला द्यावी? देऊ शकत नाही. अरे भागवत म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे, आपण काल बोलून आलो, पुढं आहेच आहे, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम. काय ते अमृत?
समुद्र मंथनातून वर आलेलं, ज्ञानोबरांनी त्याला हलाहलाचा सख्खा भाऊ म्हटलंय. काय ते बर, त्या अमृताचं सेवन कशा करता करायचंय? तर मृत्यूचं भय जावं म्हणून. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये विकार असताना आम्ही अमृताचं सेवन करणार आहोत. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, जे दिहाचे पुरंदर 14 जाती, ज्ञानोबराय चिंतन करतात. हलाहलाचे सहोदर, काळकुटाचे सहोदर, काळकुट हलाहल, काळकुट विष, त्याचं सहोदर. सहोदर म्हणजे सख्खा भाऊ, कारण दोन्ही समुद्र मंथनातूनच वर आले. आणि जर हे दोघे सख्खे भाऊ असतील, विष आणि अमृत हे जर सख्खे भाऊ असतील, तर सख्ख्या भावामध्ये काही ना काहीतरी स्वभाव समान राहणारच की नाही? एकाच मंथनातून वर आलेले. अरे विष आत्ता घेतल्याबरोबर मारेल, हे अमृत कालांतराने मारेल, एवढाच फरक. म्हणून तर दिहाचे पुरंदर 14 जाती. काय करता त्याला घेऊन? गरज नाही. काच आणि मणी यांची तुलना होऊ शकत नाही. मी तुम्हाला हे देऊ शकत नाही. उपहास केला. ते म्हणाले, हे जे भागवत आहे, हे भागवत सहज रूपाने माझ्याकडे आलं आणि सहज रूपाने मी तुम्हाला देऊन टाकलं असं नाही आहे. बाजारात गेलो, 5 रुपयाची एखादी वस्तू आणली, आणता आणता मित्रांनी सांगितली, अरे बरं झालं मलाच पाहिजे होती, घेऊन जा मी दुसरी आणीन, असं भागवत आहे का? नाही ना. हे भागवत मला परंपरेनं प्राप्त झालंय. हे शास्त्र सनकादिकांनी नारदांना सांगितलं, हे शास्त्र ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं, आणि भगवान शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. ही क्रिया आहे, ही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. याला एक परंपरा आहे. काय परंपरा? कशी? एके दिवशी नारद महर्षी खिन्न मनानं इकडं तिकडं हिंडत होते. सगळी अनुकूलता असून सुद्धा मनाला आनंद नव्हता, मनाला प्रसन्नता नव्हती. नारदांना विचारल्यावरून नारदांनी हा इतिहास सांगितला. इकडे तिकडे फिरत होतो, मनाला प्रसन्नता प्राप्त व्हावी याच्याकरता काय करावं असा विचार चालू असताना रस्त्यामध्ये एक स्त्री बसलेली दिसली. नारदांचं काम आहे या जगतामध्ये फिरणं, अर्थात तो त्यांना शाप आहे वगैरे वगैरे, पण भक्ती जगताला वाटत सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. भक्तिरसाचं सेवन करणं आणि भक्तिरस प्रदान करत या जगतामध्ये फिरत राहणं. फिरता फिरता एके दिवशी नारदांना एक स्त्री एका झाडाखाली बसलेली दिसली, अत्यंत कृश झालेली. तिच्या बाजूला दोन वृद्धावस्थेत गेलेले दोन पुरुष निपचित पडलेले होते. नारद तिकडून निघाले. त्या स्त्रीनं नारदांना थांबवलं, नारदांचं वर्णन केलं आणि नारदांना सांगितलं की माझ्याकडे या, आपण सकल जीवांना समाधान देणारे, आनंद देणारे महात्मे आहात. तुमच्या दर्शनानं पापताप निवृत्त होतात. ज्यांच्या दर्शने पापताप जाय, भानुदास तया गीती गाय. धन्य धन्य वैष्णव मंदिर, जेथे नामघोष होय निरंतर. भानुदास महाराजांचा अभंग आहे. दर्शनम तव लोकस्य सर्वथाग हरम परम. तुमच्या दर्शनानं पापताप निवृत्त होतात, आपण या, माझ्या दुःखाचं निवारण करा. नारद महर्षी जवळ गेले. नारदाने विचारलं, बाई कोण आहेस तू? माझ्या दर्शनाने पापताप जातं हे तुला कोणी सांगितलं?
माझा तुझा परिचय नाही, संबंध नाही, मी तुला ओळखत नाही, मला तू बोलवतेस, काय दुःख आहे तुला, कोण आहेस तू, हे दोन पुरुष इथं पडलेत, हे कोण आहेत? तिने सांगितलं, मी भक्ती आहे. इथं पडलेली दोन मुलं ही माझी मुलं आहेत. त्याच्यातलं एक आहे वैराग्य आणि दुसरं आहे ज्ञान. ज्ञान आणि वैराग्य ही माझी दोन मुलं आहेत. आम्ही दक्षिणेमध्ये मी भक्ती रूपानं प्रकट झाले, कर्नाटकामध्ये मी वृद्धिंगत झाले, महाराष्ट्रामध्ये येऊन मी स्थित झाले, पण गुजरातेमध्ये जाऊन माझ्या जीवनाला शीर्णता प्राप्त झाली. मी जीर्ण शीर्ण झाले, थकले, मला कळत नाही या कलियुगामध्ये काय काय घडतं आहे आणि या कलियुगाचं स्वरूप पाहता मी इथं फार काळ टिकेल असं मला वाटत नाही. पण अशी जीर्ण शीर्ण अवस्थेमध्ये मी फिरत फिरत जेव्हा वृंदावनामध्ये आले, त्यावेळेला वृंदावनाच्या वातावरणाने मला तारुण्य प्राप्त झालं. परंतु माझी दोन मुलं मात्र तशीच निश्चित आहेत, इथं येऊनही त्यांना तारुण्य प्राप्त झालं नाही. मला सौंदर्य मिळालं, तारुण्य मिळालं, पण हे ज्ञान आणि वैराग्य तसेच वृद्ध अवस्थेमध्ये राहिले. काय करावं मला कळत नाही. ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीच्या पोटी आल्याचं वर्णन भागवत करत. नाथ महाराजांनी म्हटलंय, भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान, भक्तीने ज्ञानाशी दिधले महिमान. भक्तीच्या पोटी ज्ञान जन्माला. मला याच्यातून बाहेर पडायचंय. या दोघांनाही पुन्हा तारुण्य प्राप्त व्हावं असं मला वाटतं. आपण काही करा, काही उपदेश करा. नारद महर्षींनी तिला सांगताना सामरूपानं पहिल्यांदा सांगून टाकलं की तुझं म्हणणं बरोबर आहे, हे कलियुग आहे. भगवान ज्या वेळेला निजधामाला निघून गेले त्यानंतर कलियुगाचा आरंभ झाला आणि या कलियुगामध्ये भक्तीला पोषक असं वातावरण नाही, ज्ञान आणि वैराग्याला पोषक असं वातावरण नाही. ज्ञानाचा आणि वैराग्याचा आव आणून मिरवणारे साधक या जगतामध्ये जास्त झाले, पण खरं वैराग्य दिसत नाही, खरं ज्ञान दिसत नाही. भक्तीचा सुद्धा आव आहे. तुकोबारांनी म्हटलंय, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची. देखीचा पर्वत फार मोठा आहे. लोकांना पाया न बांधताच भिंत उभारण्याची घाई झाली आहे. भक्ती करता आवश्यक असणारी साधना आम्हाला करायची नाही आहे, वैराग्याकरता आवश्यक असणारे प्रयत्न आम्हाला करायचे नाही आहेत, ज्ञान प्राप्तीकरता आम्हाला तप जे करावं लागतं ते करायचं आम्हाला इच्छा नाही आहे, पण आम्हाला वैराग्य मिळावं अशी आमची इच्छा आहे, पण आम्हाला ज्ञान व्हावं अशी आमची इच्छा आहे, आम्हाला लोकांनी भक्त म्हणावं अशी आमची इच्छा आहे. कलियुग आहे, सगळा दिखावा आहे, सगळा दिखावा आहे. नारद महर्षी सांगतात, हे माझं म्हणणं नाही आहे, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. भक्तीची तो जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे, तुकोबाराय म्हणतात. अरे भक्ती म्हणजे सर्वस्वाचं समर्पण असत. आम्हाला सर्वस्वाचं समर्पण नकोय, आम्हाला समर्पणच नकोय, आम्हाला शरणागती नकोय, आम्हाला आमचा देह भगवंताच्या चरणावर लोटून द्यायचाच नाहीये. तुकोबाराय म्हणतात, अरे परमात्मा भेटायचा असेल मी काय करू सांगा ना, काय देह घालू करवती खरमरी, टाकूया भितरी अग्नी माझी. हा देह करवतीनं कापून टाकून मला जर देव मिळणार असेल तर मी तयार आहे. अग्नीमध्ये उडी मारून मला परमात्मा प्राप्ती होणार असेल, आत्ता या क्षणी उडी मारायला मी तयार आहे. आम्ही तयार आहोत काय? जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची. गोड दृष्टांत तुकोबाऱ्यांनी दिला. आम्हाला पाया नकोच आहे, आम्हाला भिंत उभी करायची. लवकरात लवकर सुतावरून स्वर्ग गाठायची सवय. भक्ती नको. आम्हाला वाटतं रामनामाचं महात्म्य ऐकून आम्हाला वाटतं एकदा राम म्हणलं की आम्ही रामस्वरूप झालो पाहिजे. आम्ही कोणत्या भावनेनी म्हणतो माहीत नाही,
आमचा उच्चार काय माहीत नाही, पण आम्हाला ताबडतोब परमार्थाचं फल हवंय, संसाराचं फल ताबडतोब हवंय, प्रयत्न करायला नकोयत पण फलाची अपेक्षा आहे. जवळचे मार्ग कोणते हे शोधण्याची प्रवृत्ती जास्त आहे. साध्य प्राप्ती करता जवळचा मार्ग, शॉर्टकट्स, जवळच्या मार्गाने गेलं पाहिजे. परमार्थाला शॉर्टकट नाही, मधले मार्ग नाही आहेत. आहे तो फक्त एकच मार्ग आहे, साधना, अभ्यास, परिश्रम, समर्पण, श्रद्धा, भक्ती, याशिवाय दुसरा मार्ग नाही. नारदाने सांगितलं कलियुग आलं हे असं होणार. काय करावं? प्रपंचाबद्दलचं औदासीन्य, आपल्या वृत्तीला भगवदाकार बनवणं हे आम्हाला जमलं पाहिजे याचा उपदेश नारदाने भक्तीला केला, भक्तीला आश्वस्त केलं. मी तुझ्याकरता प्रयत्न करीन. मनामनामध्ये या जगतामध्ये फिरून मनामनामध्ये जीवाच्या तुझी स्थापना करण्याचा मी प्रयत्न करीन. तुला जसं तारुण्य सौंदर्य प्राप्त झालं त्या पद्धतीनं तुझ्या मुलांनाही तारुण्य सौंदर्य प्राप्त व्हावं याच्याकरता मी प्रयत्न करीन. जवळ गेले त्या ज्ञान वैराग्याच्या कानामध्ये ओरडायला लागले, उठा, जागे व्हा रे, आता उठा बाबा, उठा. वैराग्याला सांगितलं उठ, उठ, उठे ना. वेदघोष केला, श्रुतिघोष झाला, गीतेचा घोष झाला, एवढं सगळं कानामध्ये ओरडून सुद्धा म्हणावी तशी जाग ज्ञान आणि वैराग्याला आली नाही. कसे बसे जागे झाले, उठून बसले, डोळे उघडायचं नाव नाही. पुन्हा पुन्हा झोपायला लागले. वेदाचा घोष करून सुद्धा ज्ञानाला जाग येत नाही, वैराग्य त्या गीतेचा घोष करून सुद्धा वैराग्याला जाग येत नाही. अल्पस्वल्प जाग आली, थोडे बहुत डोळे उघडल्यासारखे केले पण पूर्ण उघडले गेले नाहीत, पूर्ण जागृती आली नाही. काय करावं? अरे एवढा घोष करूनही, गीतेचा वेदाचा घोष करून जागे होत नाहीत म्हणजे काय? तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणी सर्वांना ऐकू आली. आकाशवाणीने नारदांना सांगितलं, नारदा तुम्ही जे प्रयत्न करताय ते उचित आहेत, योग्य आहेत, पण एवढे प्रयत्न पुरेसे नाहीत. ज्ञान वैराग्याला जागृत करण्याकरता आणखीन काही करावं लागेल, आणि ते काय करावं लागेल हे तुम्हाला संत महात्मे सांगतील. आकाशवाणी शांत झाली. नारद महर्षी म्हणतात, मला कळलंच नाही की या आकाशवाणीला नेमकं काय सांगायचं होतं, असंही कळालं नाही. कोण संत, कधी सांगतील, कुठे सांगतील, काही माहीत नाही. कुणीतरी संतांनी मला सांगावं. नारद महर्षी फिरायला लागले संत भेट घेत. जिथं कुणी संत आहेत असं कळलं तिथं जायचं, त्या सभेमध्ये विचारायचं, अहो काय करता येईल, काय साधना, मला आकाशवाणीने सांगितलंय, तुमच्यापैकी कोणी सांगेल काय? मग तिथं संत म्हणून घेणाऱ्याने सांगायचं, असं काही साधन नसतं. अरे जे वेदाच्या घोषाने जागे झाले नाहीत ते कशाने जागे होणार? जे गीतेच्या घोषाने जागे झाले नाहीत, श्रुतीच्या घोषाने जागे झाले नाहीत ते कशाने जागे होणार नाहीत, असं काही साधन नाही. तुम्हाला काहीतरी भ्रम झाला. कुणी म्हणायचं तुम्हाला वेळ लागलाय का, असं काही होत असतं का? असं काही नाही. कुणी तिथून निघून जायचं उत्तर न देता, कुणी तातुरमातूर काहीतरी उत्तर द्यायला लागलं, कुणी निश्चित नारदांना काही साधन सांगेना. काय करावं या चिंतनामध्ये असताना नारदांची भेट सनकादिकांशी झाली. सनकादिक आले, सनकादिकांची भेट झाली. नारदांनी त्यांना नमस्कार केला. नारदांनी त्यांना विचारलं, असं असं झालंय, आकाशवाणी झाली पण मला काही कळलं नाही आहे. ज्ञान वैराग्याला तारुण्य सौंदर्य प्राप्त करून द्यायचं आहे, पण त्याच्याकरता काय करावं लागेल? मी वेदघोष केलाय, मी गीता ओरडून सांगितली आहे, पण त्याच्यानेही ज्ञान वैराग्य जाग होत नाही, काय करावं लागेल? महात्मे मला सांगतील असं आकाशवाणीनं सांगितलंय, पण कोण सांगणार?
आपण वयाने लहान दिसता, पण आपण आमच्या पूर्वजांचेही पूर्वज आहात. आपण मला काही उपदेश करा, काही साधन सांगा. असं सांगितल्यानंतर सनकादिकांनी सांगितलं, नारदा हे साधन सांगण्याची गरज नाही, हे साधन पूर्वीपासून या जगतामध्ये आहे, काय करू. सनकादिकांनी उपदेश केला. सनकादिकांनी नारदांना सांगितलं, एक काम करा, हरिद्वारला जा. तिथं आनंद नावाचा एक घाट आहे, त्या घाटावर जा. त्या घाटावर अनेक ऋषी आहेत, त्या घाटावर अनेक देवता आहेत, तपस्था साधने करता ते तिथं राहिलेले आहेत, एकांतवास आहे. भागवतानीच सांगितलेलं, दोन श्लोकामध्ये हा विरोध आहे. एकीकडे भागवत बोलतं तिथं अनेक ऋषी राहतात, आणि दुसऱ्या श्लोकात सांगतं तिथं अत्यंत एकांत आहे. अनेक ऋषी राहतात तरी एकांत कसा? याचा अर्थ, एकांत या शब्दाचा अर्थ एकटं राहणं असा नाही आहे. अंत हा शब्द प्रत्येक वेळेला मरण या अर्थाने येत नाही. अंत शब्दाचा अर्थ आहे निश्चय. आनंद घाटावर एकांत आहे म्हणजे एक स्वरूपाचा तिथं निश्चय होतो असा तो घाट आहे. त्याकरता अनेक ऋषी तिथं येऊन थांबलेले आहेत, त्याकरता अनेक देवता तिथं येऊन थांबलेले आहेत, त्यांचं तप चालू आहे. त्यामुळे तिथं कोणीही तपाला बसला तरी त्याला एकांतच आहे, कारण एक अनेक जण असले तरी एकाचा दुसऱ्याशी संबंध येत नाही आहे. तिथं जा, तिथं आपण कथा करा. त्या कथेने भक्ती ज्ञान वैराग्य यांना घेऊन तिथं जाऊन कथा कराल तर तिथं त्यांना तारुण्य प्राप्त होईल, तिथं त्यांना आनंद प्राप्त होईल. नारद महर्षी निघाले, सनकादिकही त्यांच्याबरोबर निघाले. कथेला प्रारंभ करण्यापूर्वी सगळे ऋषी मुनी देवता, इतकंच नाही तर वेद शास्त्र पुराण वेगवेगळ्या रूपामध्ये मनुष्य देहामध्ये येऊन तिथे बसले. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भागवताचं महात्म्य तिथं प्रकट झालं. ही कथा चालू असताना भक्ती ज्ञान वैराग्याला घेऊन तिथे आली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा अखंड जप ती भक्ती करते आहे. हरिद्वार आहे, आनंद नावाचा घाट आहे. कथा ऐकण्याकरता ऋषी मुनी वेद शास्त्र देवता सगळ्यांची उपस्थिती आहे. नारदांच्या कथेला प्रारंभ होण्याच्या पूर्वी नारदांनी सनकादिकांना हे विचारलेलंच आहे, वेदांनी जागं झालं नाही ते भागवतांनी जागं होईल, कुठं वेद कुठं भागवत. भागवत काही झालं तरी पौरुषेय आहे, वेद अपौरुषेय आहे. गीतेने जागे झाले नाहीत हे ज्ञान भक्ती आणि वैराग्य, आणि तुमच्या भागवत कथेने जागे होतील. सनकादिकांनी सांगितलं तसं नाही, वेद सांगणं आणि भागवत सांगणं वेगवेगळं नाही आहे, पण वेदातलं सार सर्वस्व कळत नाही लवकर, त्याच्याकरता दोन उदाहरणं दिली. अरे भागवत जे प्रकट झालं ते वेदातूनच प्रकट झालं, ते उपनिषदामधूनच प्रकट झालं, त्याच्याकरता उदाहरण दिलं. आंब्याच्या झाडामधलं माधुर्य बुंध्यापासून फांद्यापर्यंत सगळीकडे पसरलेलं असलं तरी सुद्धा ते जसं फळातूनच यावं लागतं, तसं वेदामधलं तत्वज्ञान सगळीकडे पसरलेलं असलं तरी ते फक्त भागवतातूनच यावं लागतं तर त्याचा फायदा होतो, तर ते रस सेवन होईल, नाहीतर होणार नाही. निगमतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम श्रीमत भागवत रसम आलयम मुहुरहो रसिका भुवी भाऊका. भागवताला या वेदाचं फल म्हटलंय, पक्व झालेलं फल आहे. शुकमुखात अमृत द्रव संयुतम, त्याला शुकमुख लागलेलं आहे. शुक शब्दावर शिलेश आहे, भगवान शुकाचार्यांच्या मुखातून प्रकट झाले. झाडाला लागलेल्या फलाचं माधुर्य ओळखण्याची कसोटी म्हणजे त्याला पोपटाची चोच लागली असेल तर त्याला मधुर समजलं जातं,
तसं इथं शुकाचं तोंड लागलेलं आहे, त्यामुळे हे भागवत मधुर आहे. याच्यामध्ये टाकून देण्यासारखं काही नाही आहे. अमृत द्रव संयुतम, हे जे टाकून अहो आंबा खायचा म्हटलं तर त्याची साल टाकून द्यावी लागते, त्याची कोय टाकून द्यावी लागते आणि रस सेवन करावा लागतो. काही काही पदार्थामध्ये बाहेरचं टाकावं लागतं आतलं घ्यावं लागतं, काही काही पदार्थामधलं बाहेरचं खावं लागतं आतलं टाकून द्यावं लागतं, काही काही पदार्थामध्ये आतलंही टाकायचं नसतं आणि बाहेरचंही टाकायचं नसतं. काही पदार्थामध्ये वरचं टाकून द्या आतलं खा. काही पदार्थ आहे बदाम आहे, बदाम वरचं टरफल टाकून द्या आतला बदाम बीज आहे तेवढं खा, वरचं टाकून द्या आतलं खा. काही काही पदार्थामध्ये वरचं खा आतलं टाकून द्या. काही पदार्थ असेही आहेत खारी खाताना वरचं खा आतलं टाकून द्या, पण पेढा खाताना वरचं टाकून द्यायचं का आतलं नाही. सगळाच घ्यायचा जसाच्या तसा. तसं भागवत हे म्हणजे सर्व रसानं परिपूर्ण झालेलं आहे, याच्यात टाकून देण्याचा भाग काही नाही आहे. सगळंच्या सगळं सेवन करण्यासारखं हे भागवत आहे. सनकादिकांनी सांगितलं नारदांना, नारदा आपण ज्ञानी आहात विवेकी आहात, आपण तिथे जाऊन भागवत करा, भागवत करा म्हणून सांगितल्यानंतर नारद महर्षी तिथे आले. नारदांचं भागवत, त्या भागवताचं फल काय, ते भागवत श्रवण कसं करायचं. शौनकांनी सुतांना विचारलं, महाराज भागवताच्या श्रवणाकरता मोठमोठे योगी आले, ब्रह्मज्ञानी आले, देवता आल्या, पण या भागवताची कीर्ती या जगतामध्ये पसरली त्याचं कारण काय. सुतांनी सांगितलं, कारण ज्या वेळेला भगवंताने निजधामाला जायचं ठरवलं त्यावेळेला भगवंताने निजधाम म्हणून भागवताचा स्वीकार केला. तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवत अर्णवम तेनेम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे. प्रत्यक्षावर्तते हरे, अरे हे प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे भागवत. म्हणजे भगवान या भागवतामध्ये स्वतःहून प्रविष्ट झालेत, त्यामुळे या भागवताचं जो सेवन करतो, जो पठन करतो, जो श्रवण करतो, त्याला हे भागवत परमात्मस्वरूपता प्राप्त करून देत. कलियुगामध्ये दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. सुतांनी उद्धवाच्या भूमिकेमधून हे सगळं शौनकांना सांगितलं, त्यावेळेला ती भक्ती आली. भक्तीने सांगितलं, कलियुगामध्ये माझा लोप झाला पण कथामृताचं सेवन करून मला पुष्टता प्राप्त झाली. नारदांना धन्यवाद दिले, सनकादिकांना धन्यवाद दिले, आणि मग त्या भक्तीनं असं विचारलं सनकादिकांना की आता मी पुष्ट झाली, माझी मुलंही आता पुष्ट झाली भागवताचं श्रवण करून, आता मला एकच सांगा, आता मी राहू कुठे, मला राहण्याचं स्थान काय. त्याच्यावरून सनकादिकांनी तिला सांगितलं, तू इतरत्र कुठेही तुला राहणं शक्य होणार नाही, तू इतरत्र कुठेही राहिलीस तरी पुन्हा तीच ग्लानी तुला येणार, पुन्हा तीच अवस्था तुला येणार. याच्यापेक्षा तू एक काम कर, तू भक्तांच्या अंतःकरणामध्ये स्थित होऊन राहा. असं सांगितल्यानंतर भक्तीनं ते स्वीकारलं. भक्तीनं ते स्वीकारल्यानंतर सनकादिकांना आनंद वाटला. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, भक्ताच्या हृदयाचा आश्रय करून तू राहा. असं म्हणल्यानंतर सुतांनी पुढे सांगायला सुरुवात केली की भक्तीचं महात्म्य काय आहे, ही भक्ती काय करू शकते, ही भक्ती आमच्या जीवनामध्ये कोणता आनंद देऊ शकते. हे सुतांनी सांगितलं, कलियुगामध्ये चित्तशुद्धी करता, कलियुगामध्ये परमात्मा प्राप्ती करता काहीतरी इथं साधना करावीच लागणार असेल, तर ती साधना म्हणजे भागवताचं श्रवण आहे. हे सनकादिक बोलतात. सनकादिकांनी सांगितलं की ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, त्यांना भागवताने कृतार्थता प्राप्त होईल याच्यामध्ये नवल नाही, पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये विषय वासना आहे,
ज्यांच्या अंतःकरणामध्ये पाप आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये धूर्तता आहे, अशा सर्वांना सुद्धा भागवताच्या श्रवणाने निश्चिंतता प्राप्त होईल, कृतार्थता प्राप्त होईल आणि भागवताचं हे महात्म्य कळावं याच्याकरता एक इतिहास सांगण्याकरता सनकादिक प्रवृत्त झाले. सनकादिक म्हणतात, मी तुम्हाला या संबंधामध्ये एक जुना इतिहास आहे, एक जुनी कथा आहे, ती मी तुम्हाला सांगतो की केवळ श्रवणानं माणसाच्या जीवनामध्ये मरणाच्या पूर्वी आणि मरणाच्या नंतरही कशा पद्धतीची कृतार्थता प्राप्त होते हे याच्यातून आपल्याला कळणार आहे. याच्याकरता म्हणून गोकर्णाचं आख्यान इथं प्रकट झालं, जे भागवताचं महात्म्य सांगणार आहे. सनकादिक सांगतात, तुंगभद्रा नदीच्या तटावरती एक उत्तम पद्धतीचं शहर होतं. त्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे लोक राहत होते. त्या सर्व त्या लोकांमध्ये एक अतिशय विद्वान, सदाचारानं संपन्न, कर्मामध्ये निपुण असणारा एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाचं नाव होतं आत्मदेव. इतकं तेज त्याला ज्ञानानं प्राप्त झालं होतं की जणू तो दुसरा सूर्य आहे असं लोकांना वाटत असे. धनवान होता, पौरोहित्य करत असे. त्याची पत्नी, तिचं नाव आहे धुंधुली, पत्नीचं नाव आहे धुंधुली. आता धुंधुली या शब्दाला काय अर्थ आहे, तर तसं म्हटलं तर काहीच अर्थ नाही, म्हटलं तर अर्थ काढता येऊ शकतो. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंधुली, सुंदर होती, परंतु तिच्या ठिकाणी एक दोष होता. काय दोष? आपलंच खरं करत असे. आता हा काही दोष आहे का? हा दोष आहे असं काही नाही. केवळ धुंधुलीच असं करते असं नाही, आपलंच खरं, तिचे खरे दोष पुढे, खरे दोष पुढे. भांडखोर होती वृत्तीनं, लोकांची निंदा करत असे, लोकांची निंदा करण्यामध्ये तिला आनंद मिळत असे. स्वभावानं क्रूर होती, आपल्या स्वार्थाकरता काही करावं लागत असेल तर ते करण्याकडे मागे पुढे बघत नसते. करण्याकरता घरामध्ये निपुण होती पण अतिशय कृपण होती, कुणाला काही देत नसे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, धुंधुली त्याची बायको, दोघांचा संसार चांगला चालला. धन होतं, सगळं चांगलं होतं, गावामध्ये सन्मान होता, पण अंतःकरणाला एक खंत होती. संतती नाही, संतती नाही. संतती करता दान धर्म करावे, संतती करता काही उपाययोजना करावी. अनेक उपाय केले, दानधर्म केला, परंतु त्याला फल मिळालं नाही. एके दिवशी या त्रासानं कंटाळलेला आत्मदेव घरातून बाहेर पडला, अरण्यामध्ये निघून गेला, एका तळ्याच्या काठी बसला. काय करावं त्याला कळेना. संतती मिळाली, संतती झाली पाहिजे, पुत्र प्राप्त झाला पाहिजे, त्यांनी हे सगळं पुढं चालवलं पाहिजे. पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र हा, अशी पुत्र शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पुत नावाच्या नरकापासून जो आपलं रक्षण करतो त्याला पुत्र असं म्हणतात. तो आपल्याला झाला पाहिजे असं त्याला वाटायला लागलं. दुःखी झाला, तिथंच बसून राहिला. संध्याकाळ झाली, तिथून आता थोडंसं निघावं असं त्याला वाटायला लागलं. तेवढ्यात एक संन्यासी त्या तळ्याच्या काठाशी आला, बसून राहिला. आत्मदेवानी त्या संन्याशाकडे बघितलं, कुणीतरी संन्याशी आहे असं बघितल्यानंतर जवळ गेला. जवळ गेल्यानंतर संन्याशाने स्वाभाविक त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं, बाबा चेहरा असा का मलूल झालाय, नैराश्य चेहऱ्यावर कशा करता, काय हवं काय तुला, काय दुःख आहे तुझ्या जीवनामध्ये सांग. म्हटल्यानंतर आत्मदेवानी त्याला सांगायला प्रारंभ केला की माझं सगळं चांगलं आहे, पण काय पाप आडवं आलं आहे मला माहिती नाही, पण मला संतती नाही, मला संतती झाली पाहिजे, याच्याकरता काहीतरी करा, याच्याकरता काही वरदान द्या. संतती नसल्यामुळे माझ्याकडून होणारी कार्य पूर्णतेला जात नाहीत, मला अंतःकरणाला समाधान नाही आणि असमाधानी चित्तानी केलेली कार्य पूर्णतेला जात नसतात. अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपी भयंकर हा, या नियमाप्रमाणे माझं चित्त प्रसन्न नाही आहे, काय करू मला कळत नाही, संतती नाही, संतती नाही. आत्मदेव ब्राह्मण रडायला लागला. संन्याशाने त्याला समजावलं, बाबा संतती नाही म्हणून रडतोस काय, संतती नाही नाही, तुझ्या प्रारब्धात नसेल. आपल्याला जे भगवंताने दिलंय त्याच्यामध्ये समाधान मानावं, जे आपल्याला मिळालं नाही त्याची आसक्ती ठेवून जगू नये, कारण त्या आसक्तीने आपल्याला प्राप्त झालेलं सुद्धा आपल्याला टिकवता येत नसतं. आसक्ती धरू नकोस. संतती झाली म्हणजे काय होईल? अरे बाबा आज संतती नाही म्हणून तू रडतोस,
कदाचित उद्या तुला संतती झाली आणि तो तुझा मुलगा दुर्गुणी निघाला तरी तुला रडावंच लागणार आहे ना, मग कशा करता त्या संततीची अपेक्षा करतोस? नको बाबा, संतती तुझ्या प्रारब्धात जे नाही ते नाही, जे मिळणार आहे ते तुला मिळालेलं आहे. मागच्या इतिहास जर बघितला तर अशा घटना अनेक आहेत. तू सगर राजा बघ, अंग राजा बघ, संतती नाही म्हणून रडले, पण संतती झाल्यानंतर काय परिणाम झाला हे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसणार आहे. तू असा विवेक कर, हे चांगलं नाही. जे नाही ते नाही, पुत्र होऊन काय उपयोग आहे? आपलं जे भाग्य आपल्याला देणार आहे ते आपल्याला मिळेलच, चिंता करू नकोस. हे सगळं समजवून सांगितल्यानंतर तो आत्मदेव त्या संन्याशाला म्हणायला लागला, हे असली प्रवचन पुष्कळ ऐकलीत मी, मला तुम्ही विवेक सांगू नका. मला हे सांग, हे मलाही माहिती आहे, याचा मी अभ्यासक आहे, मी वेदवेत्ता आहे, मला कळत नाही का हे सगळं प्रारब्धात काय आहे आणि काय नाही ते. तरीही माझ्या जीवनामध्ये दुःख आहे. तुम्ही मला हे तत्वज्ञान सांगण्यापेक्षा मला मुलगा देता का नाही सांगा. जर देणार नसाल तर मी आत्ताच्या आत्ता आत्महत्या करतो, तुमच्या समोर करतो. तुम्ही मला काही कृपा करणार नाहीत म्हणून करतो. आत्महत्येचं पातक तुम्हालाही लागेल, लक्षात घ्या. रडायला लागला, ओक्सा बोक्षी रडायला लागला. त्याचा तो हट्ट बघितला. संन्याशी म्हणाला, ठीक आहे, तुला जर असंच वाटत असेल आणि असाच अट्टहास करायचा असेल तर त्या अट्टहासाने तुला समाधान मिळणार नाही. चित्रकेतूचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे बाबा. काही गोष्टींचा अट्टहास करून चालत नाही. संगजव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणते तयाचा आग्रहो चिवरे, असा आग्रह करून चालत नाही बाबा. मग तो म्हणाला, तू चित्रकेतूचं उदाहरण बघ, असं करू नको. दैव आपल्याला नंतर त्रास देतं बाबा, आपल्या आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू नये. पण आत्मदेव जेव्हा ऐके ना, तेव्हा त्या संन्याशाने आपल्या झोळीतून एक फळ काढलं, आत्मदेवाला दिलं, त्याला सांगितलं, घरी जा, आपल्या पत्नीला हे फळ खायला दे, त्यामुळं तुला एक संतती होईल, मुलगा होईल. पण तो होण्याकरता तुझ्या पत्नीनं मात्र वर्षभर नियमात राहिलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, पावित्र्य राखलं पाहिजे, दानधर्म केला पाहिजे आणि दिवसातून एकाच वेळेला एकाच प्रकारचं अन्न सेवन करून राहिलं पाहिजे. एका वेळेला एका प्रकारचं अन्न सेवन करणं यालाही शास्त्रांनी उपवासच म्हटलंय, असा उपवास करून राहिलं पाहिजे, असं संन्याशाने सांगितलं. तो निघून गेला. आत्मदेवाला बरं वाटलं. घरी आला, ते फळ आपल्या बायकोच्या हातामध्ये दिलं. ती काय कपटीच होती, तिला काय क्रूरच होती स्वभावानं. रडत 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 आपल्या मैत्रिणीला म्हणाली ते फळ घेऊन, काय करावं म्हणे, यांनी फळ आणलंय पण मला काळजीच आहे म्हणे, का मी हे फळ काही खाणार नाही. अगं, तुला संतती नाही म्हणून रडत होतात ना तुम्ही, आता त्यांनी फळ दिलंय तर संतती होईल ना, ते फळ खा ना, त्यांनी शब्द दिला ना. त्याने मैत्रिणीला सांगितलं, नको म्हणे. काय आहे, कृपण होती, तिला असं वाटायला लागलं की आता जर हे फळ खाल्लं आणि मला जर गर्भ राहिला तर मग माझं पोट हळूहळू मोठं होईल, मोठं झालं की लोक माझ्याकडे बघून हसतील, मग मला काही जास्त खाता पिता येणार नाही, माझ्या पोटामध्ये काही विशेषत्वानं जाणार नाही. बरं, मग असं होता होता अन्न न गेल्यामुळे मी अशक्त होईल, अशक्त झाले तर मला घरचं काही काम करता येणार नाही. बर, प्रसूती होताना जर गर्भ आडवा आला तर माझ्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे, त्या वेदनाही भयंकर आहेत. बर, तो मुलगा झाला तर त्याला वाढवावं लागेल, त्याच्याकरता पैसे खर्च करावे लागतील, मी एवढ्या कष्टानं जमवलेली संपत्ती त्या पोराला वाढवण्यातच घालू काय? मला नको बाबा, हे असलं काही नको. आणि एवढं मोठं पोट घेऊन मी जर जगायला लागले आणि माझ्या घराला जर आग लागली तर मला पळता येणार नाही, मला नको, संततीच नको, संतती नको, संतती नको, असं ते असं तिच्या मनाने घेतलं. तिने ते फळ काही घेतलं नाही. तिच्या मनामध्ये वेगवेगळे विकल्प यायला लागले, स्त्री सुलभ विकल्प यायला लागले. ती विचार करायला लागली, मला जर काही काम झालंच नाही, समजा मी अशक्तपणाने पडून राहिले तर माझा नवरा त्याच्या बहिणीला आणून घरी ठेवेल, माझ्या नंदा येतील, नंदा आले तर मग काय, माझं घर राहणारच नाही. नको, त्याच्यापेक्षा पोरग न झालेलं परवडलं. अनेक कुतर्क तिच्या मनात आले. आत्मदेवाने त्याला तिला विचारलं, का ग फळ खाल्लं का? तिने खोटं सांगितलं नवऱ्याला, हो म्हणे, खाऊन टाकलं फळ, आता मला गर्भ राहील. असं चालू असताना एके दिवशी तिची बहीण, त्या धुंदुलीची बहीण तिच्याकडे आली. ती गर्भवती होती. तिने आपल्या बहिणीला सगळं सांगून टाकलं, असं असं झालंय, आणि म्हणाली, आता माझ्या मला फार मोठ्या त्रासदायक त्रास व्हायला लागलाय, मनाला वेदना व्हायला लागल्यात, चिंता निर्माण झाली, काय करावं मला काही कळेना. बहीण म्हणाली, एक काम करू म्हणे, मी गर्भवती आहे, मला मुलगा, माझ्या पोटात गर्भ आहे पण मला मुलगा नकोय. मग मी काय करते, मी मला झालेला मुलगा तुला आणून देते,
तोपर्यंत तू पोटावर पट्ट्या बिट्ट्या बांधून मी गर्भवती आहे असा भ्रम निर्माण करत राहा. आणि मग ती म्हणाली, अगं तू तुला तुझा मुलगा मला दिलास तू काय सांगशील? ती म्हणाली, नाही मी सांगून टाकेन की माझं मूल मेलं म्हणून, पण मी तुला आणून देईन, तू काही चिंता करू नको. मी मधून मधून येत राहीन, त्या मुलाला दूध पाजत राहीन, त्याचं पालनपोषण करत राहीन. आता तू काही हे फळ खाऊ नको, आणि तुला जर परीक्षाच करायची असेल तर हे फळ तू गाईला खाऊ घाल म्हणून बहिणीनं सांगितलं. बहिणीच्या मतात काय विचाराचा प्रभाव तिच्यावर पडला, तिने पोटाला पट्ट्या बिट्ट्या बांधून मी गर्भवती आहे असं दाखवत राहिली. कालांतराने त्या ते फळ तिने त्या गाईला खाऊ घातलं. कालांतराने तिच्या बहिणीला संतती झाली. बहिणीने तो मुलगा हिला आणून दिला, आणि आणून दिल्यानंतर हिला आपल्याला मुलगा झाला असं तिने सगळ्यांना सांगितलं. आत्मदेवाला अतिशय आनंद झाला. मंगल कार्य त्यांनी घरामध्ये केलं. अरे सनई वाजायला लागली, चौघडे वाजायला लागले, दानधर्म व्हायला लागला. की धुंदुली आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो ह्या मुलगा आपल्याला झाला आहे पण काय झालं आहे माहिती नाही, मला काही या मुलाच्या ह्याच्यातून दूध येत नाही म्हणे. मुलगा झाला आहे पण त्याच्याबद्दल वात्सल्य निर्माण होऊन सुद्धा मला दूध येत नाही, काय करावं मला काही कळेना. दुधाशिवाय या बालकाचं पोषण कसं करायचं? तर मग एक काम करू म्हणे, काय माझ्या बहिणीलाही मुलगा झाला होता, तो मुलगा मरून गेला पण तिला दूध आहे, मग तिला आपल्या घरी आणून ठेव. आत्मदेवाला ठीक वाटलं, मुलाचं रक्षण होणार असेल तर ही घरी येऊन राहिलेली बरी. बहिणीला बोलवून घेतलं, सगळं झालं, सगळ्यांना आनंद व्हायला लागला. आणि होता होता त्या आत्मदेवाला असं वाटायला लागलं की माझं भाग्य किती मोठं आहे, मला भगवंताने अशा पद्धतीनं संतती दिली, काय नेमकं झालं कुणाला काही कळायला मार्ग नाही. त्याच वेळेला त्या गायीने ते फळ खाल्ल्यामुळे गायीच्या पोटीसुद्धा एक संतती झाली. त्याचे कान गायीसारखे होते, बाकी सगळा देह माणसाचा होता म्हणून त्याला गोकर्ण असं नाव ठेवलं गेलं. आणि हा जो मुलगा झाला जिच्या बहिणीने आणून दिला त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी, धुंदुलीचा मुलगा म्हणून धुंदुकारी असं त्याचं नाव ठेवलं. आता धुंदुलीच्या पोटी धुंदुकारी आला, गायीच्या पोटी गोकर्ण आला. कुणाला काय झालं नेमकं काही कुणाला कळलं नाही, पण तो गोकर्ण गायीच्या पोटी आणि संन्याशाच्या कृपेने झालेला असल्यामुळे तो मात्र तत्ववेत्ता झाला, ज्ञानी झाला, विवेकी झाला. आणि धुंदुकारी हा हिच्याच पोटी आल्यामुळे, बहिणीच्या पोटी आल्यामुळे, हिच्या संस्कारात वाढल्यामुळे दुष्ट प्रवृत्तीचा झाला. स्नान वगैरे काही करायचं नाही, काही सकाळी उठल्याबरोबर काही काहीतरी खायचं प्यायचं, आई वडिलांना शिव्या द्यायचा, काही काही बोललं की त्याला राग यायचा, क्रोध अंतःकरणामध्ये होता, वाईट वाईट वस्तूचा संग्रह त्यांनी करून ठेवला, चोरी करायचा, इतरांच्या घराला आग लावून पळून जायचा, प्राण्यांना त्रास द्यायचा, लहान मुलांना त्रास द्यायचा, कुठल्या तरी लहान मुलांना पकडायचं, कुठून तरी उंच कड्यावरून फेकून द्यायचं, त्यांना मारून टाकायचं, अशा पद्धतीची त्याची कर्म व्हायला लागले. वेश्यांच्या जाळ्यामध्ये अडकला, आपली सगळी संपत्ती त्याने उधळून टाकली. एके दिवशी आपल्या आई वडिलांना सुद्धा त्याने मारून मारून घराबाहेर काढलं, सगळी संपत्ती नष्ट झाली. आत्मदेव रडायला लागला, काय म्हणे, या मुलाकरता मी प्रयत्न केले का, अशी संतती व्हावी याच्याकरता मी परिश्रम केले का, याच्याकरता उपास तापास झाले का, काय म्हणे, कुठलं दुर्भाग्य माझ्या पोटी आलं मला कळत नाही. हा मुलगा मला देण्यापेक्षा भगवंताने मला तसंच ठेवलं असतं तरी चाललं असतं, पण आता वेळ निघून गेली होती. निर्वाण दीपे किमुताईल दानम, चौरे गते वा किमु सावधानम, वयोगते किम वनिता विलासहा, पयोगते किम खलु सेतु बंधहा. वेळ निघून गेल्यानंतर शोक करण्यामध्ये अर्थ राहत नाही. माणसाने वेळेच्या पूर्वी सावध झालं पाहिजे. विचारतो वचना आधी, तुकोबाराय बोलतात, माणसानं कर्म करण्याच्या पूर्वी विचार करावा, मागणीच्या पूर्वी विचार करावा. काय करावं कळेना, तसेच राहिले, कुठं जाऊ, काय करू, काही नाही, मी आता निघून जातो असं म्हणून तो तिथून जीव देतो म्हणून बाहेर पडायला लागला. गोकर्ण तिथं आला. गोकर्णाने त्याला सांगितलं, असं करू नका, अरण्यामध्ये जा, भगवत चिंतन करा, भगवंताच्या नामाचा आश्रय करा, तुम्हाला परमात्मा कृपा करतील, तुमच्या ठिकाणी वैराग्य निर्माण होऊ देत, त्या वैराग्यानं तुम्हाला ज्ञान होईल, भगवंताची कृपा तुम्हाला संपादन करता येईल, या संसारामध्ये अडकू नका. इथं मोह आहे, इथं दुःख आहे, इथं तुम्हाला कोणी स्वतःचं माझं म्हणणार नाही, कोणतं धन तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे, कशाचाही विचार करू नका, इथून निघून जा, असा उपदेश गोकर्णाने आत्मदेवाला केला. आत्मदेव तयार झाले, काय करावं बाबा, वनात जाऊन
त्यांनी सांगितलं काही नाही, भगवंताचं चिंतन करा, आपल्या शरीराच्या ठिकाणी हे शरीर नष्ट होणार आहे, नश्वर होणार आहे हा विचार करून या शरीराच्या ठिकाणी उदासीनतेचा भाव निर्माण करून घ्या, भगवंताची भक्ती करा, असा उपदेश गोकर्णाने आत्मदेवाला केला. आत्मदेवाला पुत्राच्या उपदेशाने बरं वाटलं. आत्मदेव घरात घर सोडून अरण्यामध्ये निघून गेले. नंतर कालांतरानं त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. नंतर भागवताच्या दशमस्कंधाचं चिंतन करून त्यांनी भगवंताच्या चरणाचं संपादन करून घेतलं. त्यानंतर इकडं मात्र वडील गेल्यानंतर, वडिलांच्या मृत्यूनंतर धुंदुकारीला सगळं रान मोकळं झाल्यासारखं झालं. त्याने आपल्या आईला मारलं, धन कुठं ठेवलंय सांग, अंगावरचं अलंकार काढून घेतले, मारलं पुष्कळ काही नाही. एके दिवशी या सगळ्या त्रासाला कंटाळून त्या धुंदुलीने आपल्या अंगणामध्ये एक विहीर होती त्या विहिरीला जवळ केलं, उडी मारली आणि आत्महत्या करून धुंदुली मोकळी झाली. आता आई गेली, बाप गेला, कुणाचा वचक जीवावर नाही, तो उन्मत्त झालेला. त्यांनी काय केलं, या सगळ्या ज्या वेश्यांच्या नादाला लागला होता त्या पाचही वेश्यांना घरामध्ये आणून ठेवलं. सद्बुद्धी नव्हतीच, पहिल्यापासूनच नव्हती, दुर्बुद्धी निर्माण झालेली. त्या वेश्यांना घरामध्ये आणून ठेवलं, त्यांचं पालनपोषण करण्याकरता, त्या वेश्यांना हवे तेवढे पैसे देण्याकरता, दागदागिने देण्याकरता. मग हा चोऱ्या करायला लागला, दरोडे टाकायला लागला, कुणाला काहीतरी जाण एखाद्या संपन्न स्त्रीच्या गळ्यातले अलंकार हिसकावून घ्यायला लागला, हे सगळं करायला लागला, घरामध्ये द्रव्य आणायला लागला. त्या वेश्यांनी असा विचार केला की हा दरोडे टाकतो, चोऱ्या करतो आणि ते द्रव्य आपल्या घरामध्ये आणतो, एखाद्या दिवशी राजाच्या महालामध्ये जाऊन चोरी करेल, तिथलं द्रव्य आणेल, चोरी उघडी होईल, उघडी पडेल आणि राजाचे सेवक याला फाशी देतील आणि याच्या बरोबरीनं आपल्यालाही फाशी देतील. मग काय करावं, त्याने पुष्कळ विचार केला आणि याला, या धुंदुकारीला या वेश्यांनी मारून टाकायचं असं ठरवलं. ही पीडा नको, याच्यामुळे आपण अडकून जाऊ ना, मग नको याला मारून टाकू. वेगवेगळ्या पद्धतीनं मारण्याचा विचार केला. धुंदुकारी मरता मरेना, काय करावं काही कळेना. शेवटी त्यांना वाटायला लागलं की अर्धवट मेलाय, आता जर याला असं सोडून गेला तर पुन्हा चांगला होईल आणि आपण याला मारलं याचा पुन्हा प्रतिशोध घेईल. नको, मग याला मारलंच पाहिजे, काय करावं. बायका धाडशी असतात म्हणतं भागवत. बायकाने त्या वेशांनी काय केलं, त्याला अंगावर त्याच्या बसल्या, त्याच्या तोंडामध्ये निखारे कोंबले, जळते निखारे कोंबले आणि त्याला मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर ते शरीर एका तडफडून मेला, ते शरीर एका खड्ड्यामध्ये पुरून टाकलं आणि बाहेर पडल्या, निघाला, घर सोडून निघाल्या. लोकांनी विचारलं, काहो तुमच्याबरोबर धुंदुकारी राहत होता, तो कुठे गेला. मग त्यांनी सांगितलं, काही नाही, आम्ही त्याला पैसे पैसे म्हणत होतो म्हणून पैसे कमवायला बाहेर निघून गेलाय, कधीतरी येईल म्हणे, येईल, वर्षभरामध्ये परत येईल, आला म्हणजे पुन्हा आम्ही एकत्रित राहू. असं करून त्या स्त्रिया त्या वेश्या तिथून बाहेर पडल्या. आता धुंदुकारी हा तर मेला, सगळं झालं, पण आपल्या या सगळ्या पापकर्मामुळे धुंदुकारी त्याच घरामध्ये भूत योनीमध्ये राहायला लागला, वावटळीच्या रूपानं इकडं तिकडं फिरायला लागला, घरामध्ये रात्री बेरात्री आरडाओरडा ऐकू यायला लागला. काय करावं कळेना. धुंदुकारी मेला हे गोकर्ण जेव्हा यात्रेला गेला होता तेव्हा त्याच्या कानावर पडलं. त्या गोकर्णाने धुंदुकारी मेला, आपलाच भाऊ आहे, काय करायचं, गयेला त्याने पिंडदान केलं, जिथं जिथं शक्य होतं तिथं तिथं पिंडदान केलं आणि यात्रा करून गोकर्ण पुन्हा गावामध्ये परत आला. आल्यानंतर आपल्या घरात गेला, अंगणामध्ये झोपला. झोपल्यानंतर तो धुंदुकारी तिथं भूतयोनीमध्ये राहिलेला, त्या धुंदुकारीचं दर्शन त्याला तिथं झालं. मध्यरात्रीच्या वेळेला त्या धुंदुकारीने अकराळ विकराळ रूप घेतलं, गोकर्णाला घाबरवून टाकण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या रूपामध्ये यायला लागला, कधी हत्तीच्या रूपात ये, कधी बोकडाच्या रूपात ये, कधी रेड्याच्या रूपात ये, वेगवेगळ्या रूपानं तो प्रकट व्हायला लागला. गोकर्णाने त्याला विचारलं, बाबा कोण आहेस. गोकर्ण तत्ववेत्ता होता, घाबरण्याचं कारण नव्हतं. त्याने विचारलं, कोण आहेस तू, कशाकरता मला घाबरवतोस, हे घर माझं आहे, तू प्रेत आहेस का पिशाच आहेस का आणखीन कुठल्या योनीतल्या आहेस, सांग बाबा मला, तुझ्याकरता काही करायचं असेल तर मी करेन. आत्मीय शब्द ऐकले, धुंदुकारी रडायला लागला, पश्चातापानं दग्ध झालेला तो रडायला लागला, मला याच्यातून मुक्त करा बाबा, काही करा. बोलता येत नव्हतं, खाणाखुणा करून जवळ बोलवलं, त्याला सांगितलं. त्या गोकर्णाने आपल्या जवळचं पाणी अभिमंत्रित करून त्या धुंदुकारीवर टाकलं.
त्याचं पापाचं परिमार्जन झालं तेवढ्या मंत्राने बोलता यायला लागलं, सांगायला लागला तो मी तुझाच भाऊ आहे, धुंधुकारी आहे, मी असा असा वागलो, ही पापकर्म मी केली, त्या पापकर्माचा परिणाम असा झाला, त्या वेश्याने मला मारून टाकलं, आता प्रेतयोनीमध्ये आलोय, दुर्दशा झालेली आहे, याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा आहे, काहीतरी कर, मला या योनीतून सोडव, प्रेतयोनीतून सोडव, तर मला पुढची गती काहीतरी प्राप्त होईल. हे सगळं ऐकल्यानंतर गोकर्णाने त्याला सांगितलं की अरे बाबा, सोडवण्याचं कारण काय? तुझ्या नावानं मी गयेला पिंडदान केलंय आणि गयेमध्ये पिंडदान झाल्यानंतर मोक्ष मिळत नसेल तर आता दुसरा कोणता मार्ग आहे? मला तरी काही सापडत नाही, मला सांग मी काय करू. म्हणून त्यांनी सांगितलं धुंधुकारीने, तू माझ्या नावानं गयेला पिंडदान केलं ना? केलं. कितीदा केलं? म्हणलं एकदाच केलं. तो म्हणाला अरे मी पाप इतकी केली आहेत की गयेला तू माझ्या नावाने हजार वेळेला पिंडदान केलं तरी माझी पाप निवृत्त होणार नाहीत, इतकी पाप मी केलेली आहेत, मला मोक्ष मिळेल, मी या सगळ्यातून मुक्त होईल असं आता मला वाटत नाही, काय करावं मला कळेना. तो त्यांनी त्या गोकर्णांनी सांगितलं मी आता काही करू शकत नाही, तुझी मुक्ती होणार नाही नसेल, मी त्याच्याकरता वेगळा उपाय काही करू शकत नाही, तू तुझ्या स्थानावर जाऊन राहा, ज्या वेळेला भगवत कृपा होईल, दुसरा काहीतरी उपाय सुचेल त्यावेळेला मी तो उपाय करेन, पण आत्ता मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही, मी गयेला पिंडदान केलंय, माझ्या दृष्टीने ते पुरेसं आहे. हे सांगितल्यानंतर गोकर्णाने सांगितल्यामुळे धुंधुकारी तिथून निघून गेला. सकाळ झाली, गोकर्ण आला, तो वेदवेत्ता आहे, ज्ञानी आहे हे कळल्यानंतर लोक त्याला भेटण्याकरता यायला लागले. गोकर्णाने त्या सगळ्या लोकांसमोर, गावातल्या लोकांसमोर रात्री काय काय झालं, तो धुंधुकारी कसा आला हे सगळं सांगितलं, काय करावं लागेल याचा विचार केला. काही करता येणार नाही असं लक्षात आल्यामुळे गोकर्णाने विचार केला, सूर्यनारायणाला आपण विचारावं. सूर्याचा उपासक होता, सूर्यनारायणाची प्रार्थना केली, सूर्याची स्तुती केली आणि ती स्तुती करून म्हणायला लागला की बाबा, याच्याकरता मला काही उपाय असेल तर सांगा, याच्या मुक्तीकरता. सूर्याने त्याला उपाय सांगितला आणि तो उपाय होता, तुम्ही भागवत कथेचा सप्ताह करा, त्याच्याने हा धुंधुकारी हा या योनीतून मुक्त होईल. हे सगळे सांगितल्यानंतर गोकर्ण तयार झाला. त्यांनी सांगितलं करतो ना, त्याच्या मुक्तीकरता जे करणं आवश्यक आहे ते सगळं करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी सगळीकडे जाहीर केलं, अनेक लोकांना जमवलं, सगळे लोक आले, कथा सुरू झाली. कथा सुरू झाल्यानंतर त्या तो जो धुंधुकारी होता तो तिथे एका वेळूच्या काठीमध्ये येऊन राहिला. एक स्कंध संपला की ती एक गाठ फुटायची, एक गाठ फुटायची, एक दिवस संपला की एक गाठ फुटायची. 7 दिवसात त्या 7 गाठी फुटल्या, कथा संपली. तेव्हा एक विचित्र अशी घटना घडली की जी वेळूची काठी होती तड 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 करत तुटून गेली, सगळ्या गाठी फुटल्या आणि तो धुंधुकारी पवित्र झाला, प्रेतयोनीतून मुक्त झाला. भागवताच्या कथाश्रवणाचा हा परिणाम सांगताना भागवत सांगतं की तो तिथून मुक्त झाला, भगवंताचे दूत आले, भगवान आले आणि भगवंताने त्या भगवंताच्या दूताने त्या गोकर्णाला आपल्याबरोबर नेलं. नेल्यानंतर त्यांनी त्या जाताना त्या गोकर्णाने त्या धुंधुकारीने गोकर्णाला सांगितलं की मी तुला धन्यवाद देतो म्हणे, तू मला या प्रेतयोनीतून मुक्त केलंस, माझी जी पीडा होती ती पीडा तुझ्या कृपेनं, तू ती भागवत कथा केलीस म्हणून मला त्याचं सुख मिळालं, हरकत नाही, तुझे माझ्यावर उपकार आहेत, चांगलं झालं, मला आता हे शरीर टाकता येईल, मला चांगल्या शरीरामध्ये येऊन भगवंताची भक्ती करता येईल, मला भगवंताचे पार्षद घेऊन जात आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं झालं, धुंधुकारी सांगत होता, पार्षद आल्यानंतर त्या गोकर्णाने त्या पार्षदांना असं विचारलं की तुम्ही भगवंताचे पार्षद आहात, माझ्या भावाला या धुंधुकारीला मी प्रेतयोनीतून कथाश्रवणातून सोडवलंय, तुम्ही त्याला घेऊन जाणार आहात, हे सगळं बरोबर आहे, पण मला एक सांगा की इथं कथाश्रवणाला इतके लोक बसलेले होते, सगळ्यांनी एकदम कथा ऐकलेली आहे आणि तुम्ही एकट्यालाच कशी घेऊन जाता, त्या धुंधुकारीलाच कशी घेऊन जाता, त्यांनी ऐकली तशी अनेकांनी कथा ऐकली, आम्हाला सगळ्यांना तुम्ही का नाही घेऊन जात, एकच विमान का बरोबर आणलं, सगळ्यांना पुरेल एवढं विमान बरोबर आणून आम्हाला घेऊन जायचं ना, का नाही आम्हाला बरोबर नेत बाबा तुम्ही, सगळ्यांनी एकच कथा ऐकली असेल तर फलप्राप्तीमध्ये भेद का, काही जणांना हे फळ मिळालं, काही जणांना ते मिळालं, धुंधुकारी चालला तुमच्या बरोबर, आम्ही इथेच, ह्या फलभेद का बाबा, श्रवण जर समान आहे तर फलाचा भेद का, त्याच्यातून मिळणारं फल वेगवेगळं का, हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचं म्हणणं बरोबर आहे,
पण श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वैहि न तथा मननं कृतं. त्यांनी सांगितलं, त्या पार्षदांनी सांगितलं की बाबा फल जरी सगळ्यांनी श्रवण केलेलं असलं तरी हा श्रवणाच्या फलांमध्ये भेद असणारच आहे. का? कारण हा भेद सर्वांच्या कानावर एक पडलं याचा भेद नाही, सर्वांनी कानातून आत काय घेतलं याचा तो भेद आहे. सगळ्यांनी श्रवण केलं पण सगळ्यांनी या कथेचं मनन केलेलं नाही, त्यामुळे श्रवण जरी सर्वांना घडलेलं असलं तरी मनन घडलेलं नाही, त्यामुळे हा भेद आपल्याला करावा लागणार आहे. 7 दिवस या हा प्रेतरूपामध्ये राहिलेला हा धुंदुकारी 7 दिवस उपाशी राहून त्यांनी हे श्रवण केलं, त्या श्रवणाचं मननही त्यांनी केलं, त्या मननाचं निदिध्यासनही झालं. आणि म्हणून जे आपल्या चित्तामध्ये दृढ होत नाही ते ऐकूनही न ऐकल्यासारखं असतं. याच्याकरता माणसाने नीट ऐकलं पाहिजे, सावध चित्तानं ऐकलं पाहिजे. एकदाच ऐकावं तर पुन्हा ऐकायची वेळ येऊ नये असं ऐकलं पाहिजे. हे त्या हरिदासांनी त्या गोकर्णाला सांगितलं. गोकर्णाला ते पटलं. गोकर्णाने सांगितलं ठीक आहे म्हणे. गोकर्णाने पुन्हा एकदा श्रावण महिन्यामध्ये पुन्हा एकदा भागवत सप्ताह केला. श्रोत्यांनी ती कथा पुन्हा एकचित्तानं ऐकली आणि त्या कथेच्या श्रवणानंतर गोकर्णाला सुद्धा गोलोकाला प्राप्त होता आलं. अशा ह्या कथेचा समारोप. ही कथा कशाकरता सांगितली गेली तर आपल्या अंतःकरणामध्ये पापवासना असताना, आपली पूर्वजन्मातली दुष्कर्म असताना सुद्धा आपल्याला भागवताच्या कथा श्रवणाने मुक्त होता येतं, भगवंताची प्राप्ती करून घेता येते हे आपल्याला कळावं याच्याकरता हे भागवत महात्म्य प्रकट झालंय. अपिचेत सुदुराचारू असला तरी भजते माम अनन्य भाग असं जर होत असेल तर भगवान त्याला जवळ करतात, भगवान त्याला आपलं स्वरूप देतात, भगवान आपल्या लोकाला त्याला घेऊन जातात, अशी ह्या कथेचा शेवट आहे. अशा पद्धतीनं या सप्ताह यज्ञाचा विधी सांगितला. कशा पद्धतीने हा सप्ताह केला पाहिजे, त्याच्याकरता काय काय केलं पाहिजे हे सगळं सांगितलं. सुतांनी सांगितलं. अशा पद्धतीने ही कथा समाप्त झाली. त्यावेळेला भगवान शुकाचार्य तिथं आले. 16 वर्षाचं वय होतं. आत्मलाभ जो त्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली होती ती त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होती. ज्या अंतःकरणामध्ये ज्ञान झालं असेल तर ते ज्ञान आपल्या चर्येवरून दिसतच असतं, तसं ते भगवान शुकाचार्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. तेजपुंज असा चेहरा. भगवान शुकाचार्य म्हणाले, निगमगल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भाऊका हा. त्यांनी या सगळ्या भागवताचं महात्म्य सांगितलं. हे भागवत काय आहे हे सांगितलं. त्या भागवताचं चिंतन शुकाचार्यांनी कसं केलं आणि शुकाचार्यांचं भागवत आणि कीर्तन कसं झालं याचं वर्णन सुतांनी पुन्हा एकदा शौनकांना सांगितलं. प्रल्हाद स्थालधारे तरल गतितया चोद्धव कांस्यधारे वीणाधारी सुरर्षीर स्वरकुशलतया रागकर्ता अर्जुनो अभूत इंद्रोवादिन मृदंगम जय जय सुर सुकरहा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. ही अशा पद्धतीची अशा पद्धतीचं शुकाचार्यांचं कीर्तन सुतांनी सांगितलं. शौनकांनी सुतांना सांगितलं, विचारलं की माझी अजून एक शंका आहे, ती शंका अजून तुम्ही दूर करा. नारदांना कोणत्या वेळेला ही कथा सांगितली गेली त्याचा विचार सांगा. सुतांनी त्या पद्धतीचा विचार सांगितला. भागवत महात्म्याचा समारोप सुतांनी शौनकांच्या संबंधानं केला आणि तिथून ह्या भागवताचं महात्म्य पटलं. हे भागवत आपल्या जीवनामध्ये कोणता आनंद निर्माण करू शकतं, दोषासकट आपण भागवत ऐकलं तरीसुद्धा ते भागवत तेच फल आपल्याला देणार आहे. भागवताच्या श्रवणानं, भागवताच्या चिंतनानं, भागवताच्या वाचनानं आपल्याला तेच फल प्राप्त होणार आहे. श्रवणे पाठे अर्थे गीतानेदी मोक्ष आरवते समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे. अशा पद्धतीनं भागवताकडे कोणत्याही रूपाने आपण जा, भागवत आपल्याला मोक्ष देण्याकरता नाही म्हणणार नाही, भागवत आपल्याला भगवत कृपेकरता नाही म्हणणार नाही. हे भागवताचं महात्म्य भागवताने सुरुवातीला आपल्याला सांगितलं आणि तिथून प्रथमस्कंधाला प्रारंभ होतो आहे. प्रथमस्कंध, दुसरा स्कंध, तिसरा, चौथा हे स्कंध आपल्याला काय सांगतात याचा विचार आपल्याला करायचा आहे. आत्ता माझी वेळ संपली आहे, त्यामुळे मी इथं भागवताच्या महात्म्यात थांबतो आहे.
उद्यापासून भागवताच्या प्रथम स्कंधाला आपण प्रारंभ करू. थोडा धावता विचार आपल्याला स्कंधशः करावा लागणार आहे. तो स्कंधशः धावता विचार, पहिल्या स्कंधामध्ये अधिकार चर्चा कशी, दुसऱ्या स्कंधामध्ये साधन चर्चा कशी, तिसऱ्या स्कंधामधून सर्ग विसर्गाची लक्षणं कशी भागवताच्या प्रत्येक स्कंधामध्ये प्रकट झाली आणि त्या त्या कथा आपल्याला काय सांगतात, त्याच्यातून कोणतं तत्त्वज्ञान प्रकट होतं याचा विचार करायचा आहे. तो विचार उद्या संध्याकाळच्या सत्रात आपण करू. आत्ता कथा इथे थांबते आहे. उद्या पुन्हा एकदा त्याचा विचार आपल्याला करता येईल. ज्ञानदेव विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. पद्मनाभ व्यास महाराज यांचा सत्कार भगवत चैतन्य महाराज यांच्या हस्ते होणार आहे. व्यास महाराजांनी या कथेची संहिता वाचन केलेली आहे. मी व्यास महाराजांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपल्या सर्वांसाठी काही सूचना आहेत. ज्यांना अनुग्रह घ्यायचा आहे, ज्यांना गुरुमंत्र घ्यायचा आहे, ज्यांना पाद्य पूजा करायची आहे, त्यांनी उद्या सकाळी 9 वाजता प्रमोद गॅस एजन्सी नंदी स्टॉप रामनगर औसा रोड या ठिकाणी यायचं आहे. येताना आपापलं साहित्य आणायचं आहे. जाण्यापूर्वी त्यांना अनुग्रह घ्यायचा आहे, त्यांनी आमच्याकडे नाव नोंदणी करायची आहे. आपल्या सर्वांसाठी एक सूचना आहे, बाहेर सिटी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाहेर सिटी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी आता आरतीचे यजमानांची यादी वाचतोय. ज्यांची आज आरती आहे त्यांनी व्यासपीठाच्या शेजारी यायचंय. हिंगणे परिवार, बेंबडे परिवार, सगळे परिवार, मोहिते परिवार, रुद्रावार परिवार, शेळके परिवार, गिरवलकर परिवार, लीलावार परिवार, महाराज व्यासपीठावरून आरतीच्या नंतर खाली येतील. महाराज व्यासपीठ आधी पुरुष मंडळी दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर महिला दर्शन घेतील. ज्ञानदेव तुकारा.
हॅलो हॅलो I love her।